विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटीच्या या यूट्यूब चॅनलवर मी अक्षय जाधव सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. सो गुड इव्हनिंग टू ऑल ऑफ यू. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का? एकदा सर्वांनी मला कन्फर्मेशन द्या. आजच्या या सेशनमध्ये आपण जे काय आता अपकमिंग एक्झामिनेशन आहे जिल्हा परिषदची, ज्याचं शेड्यूल आपल्या सिव्हिलच्या ब्रँचेसच्या ज्या दोन पोस्ट आहेत, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट आणि जे सिव्हिलसाठीचं, हे लवकरच येईल. आता ऑलरेडी काही एक्झामिनेशनचं शेड्यूल आलेलं आहेत आणि त्याच्या संदर्भात एक व्हिडिओ सुद्धा आत्ताच नुकताच आपल्या यूट्यूब चॅनलवर झालेला आहे की तुमच्या काय काय पॉसिबिलिटीज असू शकतात. आणि त्याच अनुषंगाने आता आपण शेवटच्या स्टेजमध्ये आहोत या भरतीच्या, आणि लवकरच कोणत्याही क्षणी तुमची जी काय डेट आहे ही डिक्लेअर होऊ शकते. आणि आपली रिव्हिजन जी आहे ही रिव्हिजन त्यावेळेला तितकीच स्ट्रॉंग असणं गरजेचे आहे. आणि त्याच अनुषंगाने आज आपण हे फर्स्ट सेशन घेऊन येत आहोत याच एक्झामिनेशनच्या रिव्हिजनसाठी, ज्यामध्ये पहिल्या सेशनमध्ये जो सब्जेक्ट आपण सिलेक्ट केलेला आहे तो आहे काँक्रीट टेक्नॉलॉजी. सो अगदी अतिशय महत्त्वाचा सब्जेक्ट सगळ्याच एक्झामिनेशनमध्ये, स्पर्धा परीक्षेमध्ये सगळ्यात मॅक्झिमम जे क्वेश्चन्स विचारले जातात तर ते काँक्रीट या सब्जेक्टवर विचारण्यात येतात. वेटेज खूप जास्त आहे. आणि त्याबरोबरच आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जी दोन्हीही पोस्ट आहेत, म्हणजे तुमची जेई सिव्हिलची सुद्धा आणि सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटची सुद्धा, या दोन्हीही पोस्टसाठी हा सब्जेक्ट तुमचा जो आहे हा कॉमन आहे. दोन्हीही सिलॅबसमध्ये, दोन्हीच्याही पोस्टच्या सिलॅबसमध्ये हा सब्जेक्ट मेन्शन आहे. त्यामुळं हा सब्जेक्ट आपण, पहिला सब्जेक्ट जो आहे या सब्जेक्टपासून आपण सुरुवात करत आहोत. यस, डिप्लोमा आणि डिग्री दोन्हीसाठी सुद्धा आहे, कारण ही जी एक्झाम आहे ही एक्झामसाठी डिप्लोमा कॅन्डिडेट पण इलिजिबल होते आणि डिग्री कॅन्डिडेट पण इलिजिबल होते. सो तुम्ही डिप्लोमा केला असेल, डिग्री केला असेल, दोन्ही विद्यार्थ्यांना, डिप्लोमाच्या सुद्धा आणि डिग्रीच्या सुद्धा विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ जो आहे खूप हेल्पफुल असतात. आणि ह्या सेशनमध्ये आपण पूर्णपणे जे काही काँक्रीट टेक्नॉलॉजीमध्ये महत्त्वाचे टॉपिक्स येतात, म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम द सिमेंट पासून ते अगदी मग ॲडमिक्शरपर्यंतचे सगळे टॉपिक जे आहेत एकाच सेशनमध्ये कव्हर करणार आहोत. खूप मोठा व्हिडिओ असणार आहे हा, त्यामुळे शेवटपर्यंत सर्वांनी हा व्हिडिओ बघायचा आहे. आणि फक्त इम्पॉर्टंट टॉपिक्स न बघता आपण सॅम्पल क्वेश्चनसुद्धा जे आहेत, जे ऑल आर पी वाय क्यू, सगळे वेगवेगळ्या एक्झामिनेशनमध्ये जे काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत, हे सगळे क्वेश्चनसुद्धा आपण ह्या सगळ्या इम्पॉर्टंट टॉपिक्सवरचे या सेशनमध्ये डिस्कस करणार आहोत. आता इथं काही मेंबर्स आपले आय टी आयचे असतील, ज्यांना मराठीमध्ये क्वेश्चन अपेक्षित असतील, तर त्यांच्यासाठी आपण क्वेश्चन जे आहे ते मराठीमध्ये ठेवलेले आहे. टेक्निकल कंटेंट जो आहे हा इंग्लिशमध्येच राहील, बट क्वेश्चन जे आहे ते इंग्लिश प्लस मराठीमध्ये असतील. त्यामुळे असे कोण असतील जे आपले विद्यार्थी मित्र जे आय टी आय करून आलेले असतील, ज्यांना मराठीमध्ये क्वेश्चन हवे असतील, तर त्यांनीही नक्की हा व्हिडिओ बघा, कारण क्वेश्चन जे आहे ते आपण क्वेश्चन इंग्लिश प्लस मराठीमध्ये घेणार आहोत. ठीक आहे, स्टार्ट करूयात मग. ऑल क्लिअर आहे का? एकदा रिप्लाय करा, स्टार्ट करूयात सेशनला. स्टार्ट करूयात, सर्वांनी एकदा थंब करा, लगेचच आपण सेशनला स्टार्ट करूयात. सर्वांनी एकदा थंब करा सर्वांनी. यस, ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे म्हणून सर्वांनी सांगितलेलं आहे. चला, त्या टेक्निकल सब्जेक्टचे डिटेल बेसिक क्वेश्चन पण विचारतील ना सर, हे व्हिडिओ इनअप होईल का सर? हा यस ऋषी, हा व्हिडिओची नक्की तुम्हाला मदत होईल सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटसाठी. डिटेल लेवलपर्यंतचे क्वेश्चन्स तुमचे या सेशनमधून कव्हर होतील. सो सगळ्यात पहिल्यांदा बघा, पहिली जी स्लाईड आहे ही सिलॅबसशी रिलेटेड आहे. तुम्ही जर दोन्ही एक्झामिनेशनचा सिलॅबस बघितला, म्हणजे पहिला आहे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचे, तर त्यामध्ये तुम्हाला बघा काय काय पॉईंट्स दिसत आहे. त्यामध्ये तुम्हाला सिमेंट काँक्रीट नावाचा एक हेड होता तुमच्या सिलॅबसमध्ये, आणि तिथं त्याचे इनग्रेडियंट्स म्हणले की सगळं आलं, तुमचं सिमेंट आलं, त्यानंतर तुमचे ॲग्रिगेट्स आले, बरोबर आहे, सगळा स्टडी तुम्हाला करावं लागेल. मग इथं पुढेही म्हणलेलं आहे त्यांनी कोर सँड, फाईन ॲग्रिगेट, सिमेंट, वॉटर, हे सगळं आलं तुमचं पहिला जो काही सुरुवातीचा मेजर ज्यामधून मॅक्झिमम क्वेश्चन्स येतात तो इथं तुमचा टॉपिक आलेला आहे. त्यानंतर काही प्रॉपर्टीज असतील जसं की वॉटर सिमेंट रेशो असेल, त्यानंतर काही पॉईंट्स त्यांनी बल्किंग ऑफ सँड दिलेला आहे, ग्रेडिंग ऑफ ॲग्रि, परत ॲग्रिगेटचे सगळे पॉईंट्स आले, टाइप्स ऑफ मिक्सिंग आले, त्यानंतर मेजरमेंट ऑफ अ स्लंप आलं म्हणजे वर्कॅबिलिटीशी रिलेटेड आले, त्यानंतर तुमचे ज्या काही मेथड्स आहेत ट्रान्सपोर्टेशनच्या त्या दिलेल्या आहेत, काही ॲडिशनल पॉईंट्स आले जसं की कन्स्ट्रक्शन जॉईंट्स असतील, सिग्रिगेशन दिलेलं आहे, महत्त्वाचे यूज ऑफ ॲडमिक्शर्स आहेत, त्यासोबतच तुमचं एक्सपॅन्शन कन्स्ट्रक्शन, हे सगळा सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचा सिलॅबस जो आहे जो त्याने अगदी डिटेल लेवलला दिलेला होता, तर तो हा सिलॅबस तुम्हाला इथं बघायला मिळेल. आणि ज्युनियर इंजिनियरमध्ये जो काही सिलॅबस दिलेला आहे आपल्या कनिष्ठ अभियंत्यासाठी, तर त्यामध्ये महत्त्वाचे फक्त त्यांनी टॉपिक्स दिलेले, जसे की सिमेंट ग्रेड असेल, टेस्ट प्रॉपर्टीज असतील, ॲग्रिगेट ऑन काँक्रीट असेल, टेस्ट ऑन काँक्रीट असेल, फॅक्टर्स अफेक्टिंग काँक्रीट असेल, वॉटर सिमेंट रेशो असेल, मिक्स डिझाईन असेल, क्वालिटी कंट्रोल असेल आणि तुमचे ॲडिट्यूज असतील. तर बऱ्यापैकी मेजर तुमचा सिलॅबस या दोन्ही एक्झामिनेशनसाठी काँक्रीट टेक्नॉलॉजीसाठी कॉमन आहे. 5 ते 10% फक्त चेंजेस आहेत, जसं की इथं तुम्हाला जॉईंट वगैरे काही ॲडिशनल पॉईंट्स दिसत आहेत, जसं की एक्सपान्शन जॉईंट, कन्स्ट्रक्शन जॉईंट, असे काही पॉईंट्स दिसत आहेत, बाकी इतर सिलॅबस बऱ्यापैकी जो आहे हा कॉमन आहे.
तर सुरुवात करूयात आपण सगळ्यात पहिल्यांदा, तर हे सेशन किती टाइम असणार आहे बघूयात। टाइमिंग तर आपण असं ठेवलं नाही, जोपर्यंत सगळा कंटेंट होत नाही तोपर्यंत आपण हे सेशन कंटिन्यू ठेवणार आहोत, त्यामुळे असं टाइमिंग तर काही मेन्शन नाही त्यावर आपल्या याच्यामध्ये, किंवा टाइमिंग पण आपण ठरवलेलं नाही। जोपर्यंत हे पूर्ण सगळं होत नाही तोपर्यंत आपण घेणार आहोत, तुमची साथ शेवटपर्यंत असणं गरजेचं आहे, ठीक आहे। तर बघा या ठिकाणी आता कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीमध्ये सुरुवात आपण करूयात। महत्त्वाचे महत्त्वाचे टॉपिक मी स्लाईडवरून मिनिमम टाइममध्ये आपल्याला आता मॅक्झिमम पॉईंट्स कव्हर करायचे आहेत, त्यामुळे अगदी फास्टमध्ये सगळी रिव्हिजन करायची आहे, ठीक आहे, आणि क्वेश्चनही सॉल्व्ह करायचे आहेत। सो बघा, सगळ्यात पहिल्यांदा कॉन्क्रीट काय असतं। कॉन्क्रीट एक कंपोजिट मटेरियल आहे। कॉन्क्रीट काय, तुमचं एक कंपोजिट मटेरियल आहे ज्यामध्ये महत्त्वाचे कंटेंट काय असतील, त्यामध्ये फाईन ॲग्रिगेट असेल, कोर्स ॲग्रिगेट असेल, आणि हे सगळे बॉन्ड बॉन्डेड टुगेदर कशाने करतो आपण, सिमेंटचा यूज करून, म्हणजे सिमेंट पेस्टचा यूज करून याला आपण एकत्रितरित्या आणतो। म्हणजे थोडक्यात जी काही बाइंडिंग प्रॉपर्टी आहे तुमच्या कॉन्क्रीटची, ही बाइंड करण्याचं काम कोण करत असतं, सिमेंट पेस्ट करत असतं। वॉटर कशासाठी यूज करतो आपण, जी काही बाइंडिंग प्रॉपर्टी आहे, ही बाइंडिंग प्रॉपर्टी तुम्हाला हायड्रेशन रिॲक्शनमुळे तयार होते, आणि ही हायड्रेशन रिॲक्शन करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी वॉटर जे आहे, वॉटर आपल्याला ॲड करावं लागतं। सो वॉटरचं फंक्शन काय आहे तुमचं, तिथे एक सिलेबसमध्ये होतं बघा फंक्शन ऑफ इच, तर वॉटरचं काय फंक्शन आहे, वॉटर तुम्हाला हायड्रेशन रिॲक्शनसाठी आणि वर्कॅबिलिटीसाठी लागणार आहे। सिमेंट काय, सिमेंट बाइंडिंग प्रॉपर्टीसाठी सिमेंट लागणार आहे। मेन स्ट्रेंथ, मेजर स्ट्रेंथ देण्याचं काम आणि व्हॉल्यूम देण्याचं काम कोर्स ॲग्रिगेट करत असतात, आणि जे व्हाईड्स आहेत हे व्हाईड्स फिल करण्याचे काम जे आहे हे तुमचे फाईन ॲग्रिगेट करत असतात। तर हे सगळे झाले फंक्शन्स, या फंक्शन्सवर पण क्वेश्चन विचारले जाऊ शकतात। त्यानंतर आता पहिला जो टॉपिक आहे आपण सिमेंटपासून सुरुवात करूया, बेसिक जे आहे डेली। हा यस, तुमचे आता हे सेशन्स अशाच पद्धतीने आपले रेग्युलर बेसिसवर सुरू राहतील। आज आपण कॉन्क्रीट बघत आहोत, सोबतच बाकीचे जे महत्त्वाचे कॉमन कॉमन सब्जेक्ट्स आहेत ते आपण पहिला घेऊ, जसे की सर्वे असेल, इस्टिमेशन असेल, बिल्डिंग कन्स्ट्रक्शन असेल, हे सुद्धा आपण घेणार आहोत। त्यामुळे आपल्या तुम्हाला रेग्युलरली हे सेशन सगळे जे आहेत हे रेग्युलरली बघायचे आहेत। डेट कधीही येऊ शकते, नाहीतर त्यांनी म्हणलेलं आहे नोव्हेंबरमध्ये, म्हणून नोव्हेंबरपर्यंत राहतो निवांत आणि मग नंतर रिव्हिजन करतो, अजिबात नाही। एक्झामची डेट तुम्ही बघितलं असेल, त्यांनी किती वेळेला टाइम टेबल चेंज केलं, त्यामध्ये मेकॅनिकली इलेक्ट्रिकलची सुरुवातीला होती, परत मध्येच टाकलं, म्हणजे सिक्वेन्स बदलू शकतो ॲज पर द सेंटर, कशा अवेलेबल आहेत, काउंट कसं आहे, त्यानुसार हे कसं कशाही पद्धतीनं बदलू शकतं। आत्ता जरी शेवटी दिला असेल आपल्या सिव्हिलचे, म्हणून आपली शेवटीच होईल असं नाही, मोस्ट प्रोबेबल शेवटी राहील, बट शेवटीच होईल असं नाही, ही कधीही होऊ शकते, सिक्वेन्स बदलला जाऊ शकतो, त्यामुळे आपण आपली रिव्हिजन जे आहे सुरू ठेवणं गरजेचं आहे। त्यासाठीच हे सगळे सेशन्स आपण प्लॅन केलेले आहेत, ठीक आहे। सो बघा, आता या ठिकाणी पहिल्या चॅप्टरपासून सुरुवात करूया सिमेंट। आता सिमेंट जे आहे, हे जे काही बेसिक तुमचं जे काही बाइंडिंग प्रॉपर्टी देणारं जे काही मटेरियल आहे त्याबद्दल आपण बघूया। तर हे सिमेंटच का वापरतो आपण, कारण सिमेंटकडे दोन टाईपच्या प्रॉपर्टीज असतात, एक असते अधेझिव्ह प्रॉपर्टी आणि एक असतं कोहेझिव्ह प्रॉपर्टी। आता कोहेझिव्ह प्रॉपर्टी म्हणजे काय, सेम एक सेम मटेरियल आहे आणि त्याचे दोन मॉलिक्युल्स आहेत, त्यामध्ये जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल, वॉटर वॉटरचे दोन मॉलिक्युल्स, सिमेंट सिमेंटचे दोन मॉलिक्युल्स, त्यामध्ये जर तुमचा फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर त्याला आपण कोहेझिव्ह म्हणतो, आणि दोन वेगवेगळ्या मटेरियलचे दोन मॉलिक्युल्स असतील आणि त्यामध्ये जर फोर्स ऑफ अट्रॅक्शन असेल तर त्याला आपण अधेझिव्ह प्रॉपर्टी असं म्हणतो। सो सिमेंटकडे अधेझिव्ह प्रॉपर्टी पण असते, कोहेझिव्ह पण प्रॉपर्टी असते, म्हणून आपण सिमेंटचा यूज करतो बाइंडिंग मटेरियल, म्हणून सिमेंटचा या ठिकाणी आपण यूज करतो, कारण ह्या दोन्हीही प्रॉपर्टीज असतात। त्यामुळे हे सिमेंट सिमेंटमध्ये तर फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार करतच, पण त्यासोबतच अदर मटेरियल सोबत सुद्धा हे फोर्स ऑफ अट्रॅक्शन तयार करून बाइंडिंग प्रॉपर्टी जी आहे, बाइंडिंग प्रॉपर्टी देण्याचं काम, महत्त्वाचं काम हे सिमेंट तुम्हाला देत असतं। सो हे सगळ्यात महत्त्वाच्या दोन प्रॉपर्टीज आहेत। आता याचा हिस्ट्रीमध्ये क्वेश्चन काही एक्झामिनेशनमध्ये विचारले जातात, ठीक आहे। तर यस, तुम्हाला जे जे पॉईंट्स यामध्ये लक्षात येत आहेत लगेच चॅट ऑप्शनमध्ये टाकलं तरी चालेल, जसं इथं आता कुणीतरी टाकलेलं आहे श्रुती यांनी, सो तुमची पण रिव्हिजन होऊन जाईल। आणि क्वेश्चनच्या वेळेला तर सर्वांनी आन्सर्स द्यायचे आहेत, आन्सर चुकले तरी चालेल पण सर्वांनी ट्राय करायचं आहे, क्वेश्चन नंबर आणि त्याचा आन्सर या फॉर्मॅटमध्ये सर्वांनी द्यायचे जेव्हा आपण क्वेश्चन सुरू करू, एक एक टॉपिक वाईज त्या त्या टॉपिकचे त्या त्या प्रॉपर्टीशी रिलेटेड आपण क्वेश्चन बघणार आहोत। सो आता हिस्ट्रीमध्ये आपण गेलो तर सगळ्यात महत्त्वाचं हे नाव लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, जोसेफ ॲस्पडिन यांनी जे इन्व्हेन्शन केलं होतं सिमेंटशी रिलेटेड, जे पोर्टलँड सिमेंट आपण म्हणतो, तर हे पोर्टलँड का म्हणतो, कारण त्यांनी जेव्हा हे सिमेंट तयार केलं तर त्याचा जो काय कलर तयार झाला, हा जो कलर आहे हा कलर पोर्टलँडमध्ये जो काय स्टोन होता त्या स्टोनच्या कलर सारखा होता, म्हणून त्याला आपण पोर्टलँड असं म्हणतो। ऑर्डिनरी कधी म्हणतो आपण की त्यामध्ये काही ॲडमिक्चर्स यूज केलेले नाहीत, काही त्यामध्ये मॉडिफिकेशन केलेले नाहीत, म्हणून त्याला आपण ऑर्डिनरी असं म्हणतो। सो ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट हे नाव तिथून आलेलं आहे। सो पहिला क्वेश्चन जो तयार होतो हा या पॉईंटवर तयार होतो। सो इंडियामध्ये जे आहे ही बाकीची हिस्ट्री दिलेली आहे तुम्हाला की इंडियामध्ये कधी आणि कुठे सुरुवात, तर मद्रास मध्ये सुरुवात झाली इंडियामध्ये यूज करायला, आणि हे 1904 या ठिकाणी इंडियामध्ये पहिल्यांदा सुरुवात झाली, त्यानंतर मग हळूहळू याचा यूज जो आहे हा यूज या ठिकाणी इन्क्रीज होत गेला। सो पहिला क्वेश्चन तयार होतो। त्यानंतर दुसरा क्वेश्चन जो महत्त्वाचा आहे सिमेंटच्या बेसिक पॉईंटशी रिलेटेड, की
कुठल्या टाइपचे रॉ मटेरियल वापरण्यात आलेले आहेत, कुठल्या टाइपचे रॉ मटेरियल्स? तर यामध्ये जर बघितलं तुम्ही तर कॅल्कारियस मटेरियल्स, ज्यामध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असणार आहे, असे जे काही तुमचे वेगवेगळे मटेरियल्स आहेत, जसे की लाईमस्टोन असेल, त्यानंतर सिमेंटेड रॉक असतील, चॉक असेल, मरीन शेल असेल, मार्ग असेल, अल्कली वेस्ट असतील, असे जे मटेरियल्स आहेत ज्याला आपण कॅल्कारियस मटेरियल्स म्हणतो. आणि त्यामधला सगळ्यात लाईम स्टोन जो आहे हा आपण मोस्टली यूज करत असतो सिमेंटच्या प्रोडक्शनसाठी. त्यानंतर आर्गिलेशियस जे दुसरे मटेरियल्स आहेत ज्यामध्ये सिलिका अल्युमिना ऑक्साईडचे कंटेंट असतात, अशा मटेरियलला आर्गिलेशियस मटेरियल्स आपण म्हणतो. सो या ठिकाणी क्ले मोस्टली आपण यूज करतो, बट त्यासोबतच शेल असेल, स्लेट असेल, ऍश असेल, हे तुमचे आर्गिलेशियस मटेरियल्स म्हणून काम करतात. सो लाईमस्टोन आणि क्लेचा यूज करून ह्या दोन रॉ मटेरियलचा यूज आपण सिमेंटच्या मॅन्युफॅक्चरिंगसाठी करतो. आता अशा पद्धतीचं क्वारी असतात, इथून तुम्ही तुमचं जे काय लाईमस्टोन आहे, लाईमस्टोन इथं जे डायग्राम दिसत आहे, अशा पद्धतीचा लाईमस्टोन तुम्ही एक्स्ट्रॅक्ट करता, आपल्या साईटवर जे आहे हे स्टोरेज करून ठेवता, आणि क्ले जे आहे, क्ले सुद्धा अशा पद्धतीची क्ले असते, तर ही क्ले सुद्धा तुम्ही घेऊन येता आणि ह्याला स्टोरेजमध्ये ठेवता. त्यानंतर आता याची जनरल जी मॅन्युफॅक्चरिंगच्या दोन मेथड्स येतात, एक येते ड्राय प्रोसेस आणि एक येते वेट प्रोसेस. सो वॉटर ॲड केलेलं आहे की नाही आपण मिक्सिंगच्या वेळेला, त्यानुसार आपण त्याला ड्राय प्रोसेस आणि वेट प्रोसेस असं म्हणतो. जर वॉटर मिक्सिंगच्या वेळेला ॲड केलं नसेल तर ड्राय प्रोसेस तयार होते, आणि जर वॉटर ॲड केलं असेल तर त्या ठिकाणी वेट प्रोसेस तयार होते. सो जनरल प्रोसिजर काय असते, स्टेप्स काय काय असतात मॅन्युफॅक्चरिंग मध्ये, हे दोन मटेरियल्स तर आणले आपण लाईमस्टोन आणि क्लेला घेऊन आलो आपण. सो सगळ्यात पहिल्यांदा काय करतो आपण, रॉ मटेरियलची साईज खूप जास्त असते त्याला ग्राइंड करून घेतो. जसं आपल्या घरी मिक्सरला आपण जे काय लार्ज पार्टिकल्स असतात त्याला स्मॉल करण्यासाठी ग्राइंडिंग करतो, सेम तसंच इथेही रॉ मटेरियलचं ग्राइंडिंग केलं जातं. त्यानंतर त्याला मिक्स केलं जातं वेगवेगळ्या, त्याचं जे काय प्रोपोर्शन आपण ठरवणार आहोत की लाईमस्टोन किती घ्यायचं आहे, तुमचा क्ले किती घ्यायचा आहे, सगळं पर्सेंटेज ठरवून याला मिक्स केलं जातं. मिक्स केलं गेलं आहे, मिक्स होणार आहेत का डायरेक्टली, यांचं फ्युजन व्हायला पाहिजे आणि फ्युजन होण्यासाठी याला टेम्परेचर दिलं पाहिजे. जसं घरी आपण बघा, सगळे मटेरियल नुसतं मिक्सरला लावतो का, नाही, त्याला आपल्याला हीट प्रोव्हाइड करावं लागते, तेव्हा ते एक संघ होतं, फ्युजन त्याचं होतं. सो त्यासाठी आपल्याला काय करते, त्या ठिकाणी किल्न लागते. सो या किल्न मध्ये हाय टेम्परेचरला, टेम्परेचर किती असतं यावर क्वेश्चन आलेले आहेत, 1300 to 1500 डिग्री सेंटीग्रेड, हा पॉईंट महत्वाचा आहे की इतक्या टेम्परेचरला हे हीट केले जातात आणि त्यानंतर मग याचं फ्युजन होतं, एक संघ होतात आणि मग त्याचं एक मटेरियल तयार होतं. ते मटेरियल जे तयार होतं त्याला आपण क्लिंकर असं म्हणतो. मग आता याची प्रॉपर्टी काय असते की हे सुरुवातीला आता वॉटर वगैरे ऍड केलेलं आहे तुम्ही मिक्स करताना, त्यामुळे हे सुरुवातीला जे आहे प्लास्टिक स्टेटमध्ये असतं, बट ते लगेचच सॉलिड स्टेटमध्ये, म्हणजे वॉटर सगळं पूर्णपणे इव्हॅपोरेट, अल्युमिना जो आपण यूज करतो यामध्ये तो काय करतो, अल्युमिना की वॉटरला इव्हॅपोरेट करून टाकतो. वॉटरला इव्हॅपोरेट झाल्यानंतर हे परत प्लास्टिक मधून सॉलिड बनायचा ट्राय करतो, याला आपण फ्लॅश सेटिंग असं म्हणतो. मग हे फ्लॅश सेटिंग जर अवॉइड करायचं असेल तर त्या ठिकाणी आपण जिप्सम ऍड करतो. सो हे जिप्सम ऍड केला जातो, काही बुक मध्ये 2 to 3% आहे, काही ठिकाणी 3 to 5% आहे, 3-4 आसपास आहे, लक्षात ठेवा. या ठिकाणी आपण जिप्सम ऍड करतो. तर जिप्सम कशासाठी ऍड केलेलं आहे, फ्लॅश सेटिंग जे होणार आहे हे अवॉइड करण्यासाठी आपण जिप्समचा यूज केलेला आहे. सो इतके सगळे क्वेश्चन्स या पहिल्या पॉईंटवर तयार होतील. हा एक पॉईंट क्वेश्चन महत्वाचा आहे की टेम्परेचरवर जिप्सम कशासाठी ऍड केला जातो, तर फ्लॅश सेटिंग अवॉइड करण्यासाठी हा जिप्सम ऍड केला जातो, यावर एक क्वेश्चन तयार होईल. त्यानंतर पर्सेंटेजवर एक क्वेश्चन तयार होईल आणि रॉ मटेरियल्स कुठले कुठले वापरलेले आहेत यावर एक क्वेश्चन तयार होईल. सो हे मॅन्युफॅक्चरिंगशी रिलेटेड इतके आहेत. ही प्रोसिजर बघा, इमेजेस थ्रू आपण बघूयात, इमेजेस बघितली की तुम्हाला चांगलं लक्षात राहील. त्यामुळे हे चांगल्या पद्धतीने स्लाईड्स अशा तयार केलेले आहेत. सो आपण हे ट्रक डंपर जे काय आहेत आपले, याचा यूज करून आपण सगळे रॉ मटेरियल जे आहे ते स्टोरेज करून ठेवलं आपण, जे काय क्वारीज मधून काढून हे सगळं स्टोरेज करून ठेवलं. त्यानंतर त्याचं करेक्शन केलं की किती टक्के घ्यायचं आहे मला, लाईमस्टोन किती घ्यायचं आहे, क्ले किती टक्के घ्यायचं आहे, डिझाईननुसार आपण हे परसेंटेज सगळे ठरवले. त्यानंतर काय केलं की आपण याचं पल्वरायझेशन, पल्वरायझेशन म्हणजे काय, ग्राइंडिंग केलं. यासाठी तुम्हाला जसं आपण लॉस एंजेलिस टाईप तुम्ही जो पुढे जाऊन आपल्याला बघायचं आहे तशाच टाईपचा हे ड्रम असतं, त्यामध्ये काही बॉल्स टाकलेले असतात आणि यामध्ये आपण ते जे काय आपले मटेरियल्स आहेत ते प्लेस करतो, लाईमस्टोन असेल किंवा आपले क्ले असेल, जेणेकरून त्याची जे काय साईज आहे ही साईज कमी होते. ते झालं की कॅल्सिनेशन येतं. कॅल्सिनेशन म्हणजेच काय, जे आपण टेम्परेचर प्रोव्हाइड करतो, हीट प्रोव्हाइड करतो, त्यालाच कॅल्सिनेशन असं म्हणतात. सो हे क्लिंकर मध्ये तुमचं जे काय किल्न आहे, ह्या किल्न मध्ये हे केलं जातं, अशा टाईपचे असते. हा जर व्ह्यू बघितला तुम्ही तर हा अशा पद्धतीचा व्ह्यू असतो, अशा पद्धतीचे हीट या ठिकाणी प्रोव्हाइड केलेली असते. ओके, तर यस, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. तर या ठिकाणी ह्या अशा टाईपच्या जे काय किल्न आहेत या यूज केल्या, त्यानंतर जो प्रोडक्ट तयार होतो तर हा असा सॉलिड तुमचे जे काय क्लिंकर तयार होतात. राऊंडेड शेप का दिसत आहे, कारण इथं जे काय तुमचं ही प्रोसेस आहे, ही प्रोसेस इथली जी आहे राऊंडेड ठेवलेली असते, अशी कंटिन्युअसली रोटेशन असतात. का, कारण जर आपण असंच ठेवलं आणि हीट प्रोव्हाइड केलं तर आपल्या घरी बघा कसं भात आपण जेव्हा बनवत असतो, मसाले भात बनवत असतो किंवा कुठलाही एखादं प्रोडक्ट बनवत असतो, तेव्हा साईडनं करपतं बघा, कारण का त्याला हीट जास्त प्रोव्हाइड झालेली असते.
मग तो प्रॉब्लेम इथं होऊ नये म्हणून एक कंटिन्युअस रोटरी असते तुमची, रोटरी किल्न अशा पद्धतीने ठेवलेली असते जेणेकरून सगळ्या पार्टिकलला सेम अमाऊंटमध्ये टेम्परेचर मिळणं गरजेचं असतं. मग त्यामुळे काय होतं की हे असं रोटेशन सुरू राहिल्यामुळं तुमचे जे प्रोडक्ट्स आहेत ते असे राऊंडेड तयार होतात. सो हे जे आहेत या प्रोडक्टच्या नावावर एकदा क्वेश्चन आलेला आहे. सो हे क्लिंकर जे आहे किल्न मध्ये तयार होतं जिथं तुम्ही टेम्परेचर दिलेलं आहे 13 degree to 15 degree centigrade जे टेम्परेचर दिलेलं आहे त्या ठिकाणी जो प्रोडक्ट तयार होतो त्याला आपण सिमेंट क्लिंकर असं म्हणतो. आणि ह्याचं फ्लॅश सेटिंग अवॉइड करण्यासाठी कशाचा युज केलेला आहे, आपण जिप्समचा युज केलेला आहे ज्याचं पर्सेंटेज अराउंड 3% असतं. आता हे जिप्सममुळे काय होतं हेही आपण पुढे जाऊन समजणार अगदी चांगल्या पद्धतीनं. सो त्यानंतर मग या जे काय क्लिंकर आहेत ह्याचं ग्राइंडिंग केलं जातं, कारण आपल्याला शेवटचा जो प्रोडक्ट हवा आहे हा पावडर फॉर्मॅटमध्ये हवा आहे, त्यामुळे हा जो काय क्लिंकर आहे याला आपण ग्राइंड करतो आणि ग्राइंडिंग केल्यानंतर आपल्याला पावडर फॉर्मॅटमध्ये सिमेंट जे आहे तयार होतं. ते आपण अशा पद्धतीनं जे तुम्हाला साइलोज दिसत आहेत त्या साइलोजमध्ये त्याचं स्टोरेज करून ठेवलं जातं आणि फायनली हे आपल्याला अशा पद्धतीनं बॅग्स मिळतात. सो या अशा पद्धतीचं एक मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस आहे. जे जे पॉईंट सांगितले त्या त्या पॉईंट्सवर क्वेश्चन तयार होतात. आता हे जे काही सिमेंट तयार होतं या सिमेंटला आपण पोर्टलँड का नाव दिलेलं आहे, कारण त्याचा जो कलर आहे बघा, हा पोर्टलँडमध्ये जो काय स्टोन होता त्याचा जो कलर होता सेम तसाच कलर, म्हणजे जे काय आपण ग्रीनिश जे काय ग्रे म्हणतो तर तसाच क्लिअर तुमचा जो आहे हा कलर तयार होतो, म्हणून त्यांनी त्याला नाव काय दिलं, पोर्टलँड नाव दिलं. मग आता ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट जो आहे याचे जे काय स्टँडर्ड ग्रेड्स आहेत ते 3 grades अवेलेबल असतं, ओपीसी 33, 43 आणि 53. तर हे काय सांगतात, हे 28 days नंतरची सिमेंट मॉर्टरची जे काय तुमचे क्यूब असतात हे 28 days नंतर तुम्हाला किती कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ देत आहेत त्यानुसार हे क्लासिफिकेशन आहे. सो 33 म्हणजेच काय, 33 MPa इतकी स्ट्रेंथ मिळते आपल्याला आफ्टर द 28 days. सेम तसंच 43 साठी आणि सेम तसंच 53 साठी. हे सोडून आणखी काही तुम्हाला ग्रेड, तुम्हाला काही 10262 मध्ये जो काय आय एस कोड आहे त्यामध्ये आणखी काही क्लासिफिकेशन दिलेले आहेत, जसं की ग्रेड ए, ग्रेड बी, ग्रेड सी, ग्रेड डी, ग्रेड ई, एफ. जो सुरुवात होतो 32.5 पासून आणि यामध्ये प्लस 5 करत जायचं, म्हणजे 37.5 प्लस 5 42.5 प्लस 5 47.5 प्लस 5 52.5 प्लस 5 57.5 असे तुमचे 1 2 3 4 5 6 ग्रेड तयार होतात. हेही तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. सो ह्यावर क्वेश्चन तयार होईल, तुम्हाला यातला एक ग्रेड देतील कुठल्या एबीसीडी मध्ये आहे किंवा सी ग्रेड म्हणजे काय असतो असे विचारतील, ह्यातलं देतील तुम्हाला 33 grade म्हणजे नक्की काय असतं, असे क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. ठीक आहे. सो हा झाला तुमच्या पोर्टलँड सिमेंटशी रिलेटेड पार्ट. आता केमिकल कंपोजिशन नीट समजून घ्या. मॅक्झिमम क्वेश्चन जे तयार होतील सिमेंट या चॅप्टर मध्ये सगळे सगळ्यात इम्पॉर्टंट जो पॉइंट आहे हा टेबल आहे. हा टेबल तुम्हाला माहीत असणं गरजेचंच आहे. हा टेबल जो आहे हा टेबल तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. काय काय दिलेलं आहे बघा, इथं वेगवेगळे ऑक्साईड्स तुम्ही काय केलं होतं, हे सगळे जे काय रॉ मटेरियल्स यूज केलेत, जे काय रॉ मटेरियल्स तुम्ही यूज करत आहात त्याच्यामध्ये जे काय ऑक्साईड्स आहेत त्याचं पर्सेंटेज किती किती असतं. सो पहिलं जे दिसत आहे हे दिसत आहे तुम्हाला लाईम, सगळ्यात जास्त पर्सेंटेज मध्ये कोण असणार आहे तुमचा हा लाईम. किती पर्सेंटेज असतं तुमचा, 62-65% असतं. त्यानंतर कोण येतं दोन नंबरला, सिलिका. हा सिक्वेन्स पण लक्षात ठेवायचा आहे. दोन नंबरला काय येतं तुमचं, सिलिका 17-25% आहे. त्यानंतर कोण आहे तुमचा, अल्युमिना. अल्युमिना तो किती आहे बघा, अल्युमिनाचं पर्सेंटेज 3-8 आहे. त्यानंतर तुमचं आयर्न ऑक्साईड, मॅग्नेशिया, बाकीचे तुमचे अल्कलीज हे नंतर येतात. महत्वाचं काय काय, तुमचं लाईम सिलिका याचं पर्सेंटेज जास्त राहील, मग अल्युमिना, आयर्न ऑक्साईड, मॅग्नेशिया या सगळ्याचे पर्सेंटेज कमी होत जातील. हा टेबल बघा आता नीट समजून घ्या. या टेबलमधला काय काय पॉईंट महत्वाचे आहेत बघा, सगळ्यात जास्त जी काय स्ट्रेंथ जी देतं आपल्याला, स्ट्रेंथ देण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल असतं, तर हा लाईम जो आहे हा काय देतो आपल्याला, स्ट्रेंथ देतो. लाईम काय देतो आपल्याला, सगळ्यात महत्वाची म्हणजे स्ट्रेंथ देण्यासाठी कोण रिस्पॉन्सिबल आहे, लाईम. म्हणजेच काय, ह्याची डिफिशियन्सी झाली 60% जर तुम्ही या ठिकाणी युज करत असाल तर त्यांची स्ट्रेंथ जी आहे स्ट्रेंथ कमी होणार आहे, साहजिकच आहे. हा स्ट्रेंथ देतोय आणि हेच जर आपण कमी प्रमाणात वापरलं तर स्ट्रेंथ कमी होणार आहे. ठीक आहे. मग आता तुमच्यापैकी काही जण म्हणतील की मला स्ट्रेंथ खूप जास्त पाहिजे, माझ्या घराची स्ट्रेंथ खूप जास्त आली पाहिजे म्हणून मी जास्त लाईम वापरतो, तर तसंही चालत नाही. लाईमचं लिमिट आहे ते 60-65 आहे. कारण काय होईल, जो काय एक्सेस लाईम असेल हा एक्सेस लाईम परत तुमचा काय करतो, व्हॉल्यूम जो आहे हा परत पुढच्या रिएक्शन मध्ये कुठला तरी भाग घेतो आणि व्हॉल्यूमला इन्क्रीज करतो. आपल्याला कॉन्क्रीटचा व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवायचा असतो, व्हॉल्यूमला कमी पण करून चालत नाही जास्त पण करून चालत नाही, त्यामुळे आपल्याला लाईम जो आहे याच पर्सेंटेज मध्ये ना कमी ना जास्त 60-65 मध्येच ठेवायचं आहे. कारण जास्त ठेवला तर त्या ठिकाणी काय होणार आहे, तुमचा साऊंडनेस जे आहे, साऊंडनेस प्रॉपर्टी म्हणजे जे व्हॉल्यूम चेंज होण्याची जी प्रॉपर्टी आहे तिथं तुम्हाला प्रॉब्लेम करतं, त्याला एक्सेस लाईम असं म्हणतो आपण. म्हणजे स्ट्रेंथ आणि साऊंडनेस या दोन्ही गोष्टी ज्या आहेत त्या दोन्ही गोष्टी तुमच्या लाईमवर डिपेंड आहेत. त्यासोबतच डिफिशियन्सी असेल तर स्ट्रेंथ कमी होणार आहे आणि सेटिंग टाईम पण कमी होणार आहे, हेही लक्षात ठेवायचं.
आहे. आता सेटिंग सेटिंग म्हणजे काय असतं बघा, सेटिंग वर्ड म्हणजे तुम्ही त्याचा दुसरा अर्थ काय काढू नका. सेटिंग म्हणजे काय असतं की जे फ्लूड स्टेट आहे तुमच्या कॉन्क्रीटची, सुरुवातीला आपण जेव्हा प्लास्टिक स्टेट मध्ये असतो त्यामधून जेव्हा आपण सॉलिड स्टेट मध्ये जातो तर ह्या प्रोसेसला, फ्लूड मधून सॉलिड मध्ये जाण्याच्या प्रोसेसला सेटिंग असं म्हणतात. ठीक आहे. सो हे सेटिंग जे आहे, हे सेटिंगचा टाइम असतो, पुढे जाऊन आपण टेस्ट मध्ये बघणार आहोत. तर या सेटिंग टाइमशी रिलेटेड सुद्धा हे लाईम जे आहे रिस्पॉन्सिबल असतं. त्यानंतर सिलिकॉन सुद्धा स्ट्रेंथ देतं आपल्याला, बट हे जर एक्सेस झालं तर स्लो सेटिंग होतं. सेटिंग जे आहे अगदी स्लोली होतं जर हे एक्सेस झालं तर. अल्युमिना जो आहे हा मोस्टली क्विक सेटिंगसाठी रिस्पॉन्सिबल आहे, कारण काय करतो हा, यस काय करतो, विच रिएज ऑल्सो विज विथ, यस पुढे अजून बघणार आहोत आपण. ठीक आहे. आणखी काय काय असतात, जिप्सम सोबत असते ही आपण पुढे बघणार आहोत ऍडमिक्सरच्या ठिकाणी. ठीक आहे. सो आता या ठिकाणी क्विक सेटिंग जे आहे लगेच सेट होतं, तर ते कुणामुळे होतं, अल्युमिनामुळे. हे का, हे पुढे मी सांगेन, अगदी चांगल्या पद्धतीने सांगेन अल्युमिनामुळे का क्विक सेटिंग होतं. आता एवढं लक्षात ठेवा की अल्युमिनामुळे क्विक सेटिंग होणार आहे. त्यासोबतच हे जर एक्सेस मध्ये असेल, अल्युमिना जर वाढला तर हा अल्युमिना खूप धोकादायक असतो, तुमचा स्ट्रेंथ जो आहे हा स्ट्रेंथ कमी करतो. ठीक आहे. या सगळ्यांमध्ये विलन म्हणला आपण, जर एक विलन म्हणून म्हटलं तर अल्युमिना हा विलनचं काम त्या पद्धतीने करू शकतो. कारण का, हा जास्त असून चाललं नाही, कारण स्ट्रेंथ कमी होते, त्याला त्याच पर्सेंटेज मध्ये ठेवायचं असतं. ठीक आहे. त्यानंतर कलर देण्यासाठी जे आहे ते आयर्न ऑक्साईड असेल, आणि त्यासोबतच मॅग्नेशिया जे आहेत हे कलरसाठी असतात. त्यासोबतच मॅग्नेशिया जो आहे हा परत एकदा साऊंडनेसशी रिलेटेड आहे, म्हणजे साऊंडनेसशी रिलेटेड लाईन पण आहे, हा पण आहे साऊंडनेसशी रिलेटेड. त्यासोबतच इथं सल्फर दिसत आहे बघा, हा सल्फर सुद्धा परत साऊंडशी रिलेटेड आहे, परत हा साऊंडनेसशी रिलेटेड आहे. म्हणजे तीन जे आलेत काय करतात, हे लाईम आणि मॅग्नेशिया या सल्फर सोबत ऍक्ट करतात, त्याला सल्फर अटॅक आपण म्हणतो आपण. आणि त्यामुळे तुमचं रिॲक्शन होतात का, आणि रिॲक्शन झाला की प्रोडक्ट तयार होणार, प्रोडक्ट तयार झाले की व्हॉल्यूम वाढणार, व्हॉल्यूम वाढला की फॉर्मवर्क मधून कॉन्क्रीट बाहेर जायचा ट्राय करणार, आणि त्यामुळे तुमचे क्रॅक्स जे आहेत हे क्रॅक्स फॉर्म होणार. क्रॅक तयार झाले की स्ट्रेंथ आपली कमी होते. त्यामुळे आपल्याला हे सगळं अवॉइड करण्यासाठी सगळं व्यवस्थित पर्सेंटेजमध्ये ठेवायचं असतं. त्यानंतर इथं जे अल्कली दिसत आहेत तुम्हाला, पोटॅशियम सोडियम हे जे काय सगळे अल्कलीज दिसत आहेत, हे काय करतात, हे जर एक्सेस मध्ये झाले तर परत हे क्रॅकिंग होतं, इफ्लोरसन्स होतो, तुमचा व्हाईट पॅचेस तयार होतात अल्कली जर वाढले तर. त्यामुळे अशा पद्धतीचं पर्सेंटेज आहे. आता हे शॉर्टकट लक्षात ठेवण्यासाठी काय आहे, तुम्ही जेव्हा बिल्डिंग मटेरियल आणि कॉन्क्रीटचा एकत्रितपणे अभ्यास करता, ब्रिकचा आणि कॉन्क्रीटचा किंवा सिमेंटचा, ब्रिक आणि सिमेंटचा, तेव्हा हे वर्ड फक्त लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला. सलीम, सलीम म्हणजे इथं सिलिका अल्युमिना लाईम असेल आयर्न ऑक्साईड मॅग्नेश, हे कुठं ब्रिक मध्ये असेल तर. सिमेंट मध्ये काय होतं, हा लाईम जास्त होता, लाईमला फक्त पुढे घ्यायचं, बाकी परत हे पुढे सेम आहे. म्हणजे लाईम, सिलिका, अल्युमिना, आयर्न ऑक्साईड आणि मॅग्नेशिया, ह्या अशा पद्धतीनं तुमचा हा सिक्वेन्स असेल. त्यानंतर बघा, इथलं पर्सेंटेज लक्षात ठेवायचं असेल तर दोनच नंबर तुम्हाला इथं लक्षात ठेवायचे. बघा, ट्रिक सांगत आहे मी कशा पद्धतीने लक्षात ठेवायचं आहे. ओके, यस वील एक्सप्लेन इट लाईक वाईज. ठीक आहे. ओके, जे काय डाऊट्स असतील तुमचे इथं टाकत चला. तर इथं बघा, हे 6220632 बघा, हे दोन नंबर लक्षात ठेवायचे. 62 म्हणजे जवळपास याचं मी ॲव्हरेज घेतलं टेंटेटिव्हली. सो 6262 आहे इथं. ठीक आहे, 62 आहे, किंवा इथं परत 20 आहे, परत इथं 6 आहे, इथं 3 आहे, किंवा याला मी 63 घेतो. ठीक आहे, 6320 घेतो, म्हणजे लक्षात ठेवायला सोपं जाईल. बघा, 6320632 एवढंच लक्षात ठेवायचं, नंबर लक्षात ठेवायचा हा 6320632 63 ॲव्हरेज कुणाचं आहे, लाईमचं, 20 कुणाचं आहे, सिलिकाचं, 6 कुणाचं आहे, तुमच्या अल्युमिनाचं, 3 कुणाचं आहे, तुमच्या आयर्न ऑक्साईडचं, आणि 2 कुणाचं आहे, तुमच्या या ठिकाणी मॅग्नेशियाचं. तर हे 6320632 एवढं लक्षात ठेवला तरी पर्सेंटेज जे आहे, पर्सेंटेज तुम्हाला लक्षात येईल. तर ही ट्रिक या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे केमिकल कंपोजिशनसाठी. आता बघा, जे मगाशी सांगितलं मी तुम्हाला की जिप्सम काय यूज करतो, जिप्समचा केमिकल फॉर्म्युला पण विचारला जातो. सो हा केमिकल फॉर्म्युला आहे तुमचा कॅल्शियम सल्फेट डायहायड्रेट. सो याचं कंपोजिशन कसं असतं हे बघा, या अशा पद्धतीनं तुमचा सुरुवातीला जो मेन पोर्शन दिसत आहे इथं ड्रॉ करतो, मेन जो पोर्शन दिसत आहे तुम्हाला हा कॅल्शियम सल्फेट हा इथं असतो कोअरमध्ये, मेन कोअरमध्ये हा असतो कॅल्शियम सल्फेट. आणि याच्या भोवती वॉटरचं कोटिंग असेल तुमचं, याच्या भोवती जे आहे हे वॉटरचं कोटिंग असतं अशा पद्धतीनं, जे डायहायड्रेट दिसत आहे अशा पद्धतीनं असतं. आता आपण याला रोटरी क्लिंकरमध्ये जेव्हा आपण टाकू जिप्समला, तेव्हा लगेच काय होईल बघा, ड्यू टू द हाय टेम्परेचर हे वॉटर निघून जाईल, हे वॉटर लगेच निघून जाईल, म्हणजे याच्याजवळ वॉटरची डिफिशियन्सी तयार झाली,
बरोबर आहे. आता जो ॲल्युमिना होता बघा, ही तर डायग्राम नीट समजून घ्या. ॲल्युमिना जो होता हा काय करत असतो, हा जेव्हा वॉटरच्या कॉन्टॅक्ट मध्ये येत असतो, रिएक्शन मध्ये जेव्हा भाग घेत असतो, तेव्हा हा वॉटरला इव्हॅपरेट करत असतो, वॉटरचं टेम्परेचर इन्क्रीज करत असतो. जी काही रिएक्शन असते त्यामधून हीट बाहेर पडत असते, त्यालाच आपण हीट ऑफ हायड्रेशन म्हणतो. सिमेंटची आणि वॉटरची जेव्हा रिएक्शन होते तेव्हा, मग आता ही जेव्हा हीट बाहेर पडणार आहे किंवा इथं टेम्परेचर जेव्हा वॉटरचं इन्क्रीज होणार आहे तेव्हा तुमचं लगेच सेट होणार. बरोबर आहे, बाहेर पडलं वॉटर म्हणजे जे प्लास्टिक स्टेट होतं त्यामधून तुम्ही सॉलिड स्टेटमध्ये गेलात. म्हणून या वॉटर कायम वॉटरच्या, हे जे काय ॲल्युमिना आहे कायम वॉटरच्या शोधात असतो, म्हणजे ॲल्युमिनाला वॉटर लागत असतं नेहमी, आणि हे वॉटर मिळालं की त्याला इव्हॅपरेट करत असतो. आता आपण जिप्समला पण ऍड केलं, जिप्समला पण वॉटर हवं आहे, मग जिप्सम आणि ॲल्युमिनामध्ये काय होईल, वॉटरसाठी फाईट होईल. मग त्यामध्ये जिंकणार कोण आहे, ॲल्युमिनाच जिंकणार आहे, जिंकणार कोण आहे ॲल्युमिनाच. बट जिप्सम काय करेल, तुम्हाला थोडासा टाइम देईल, हे जे काय सेटिंग आहे अवॉइड करायला थोडासा टाइम देईल. यांच्या फाईट मध्ये काय होईल, थोडा टाइम निघून जाईल, आणि त्याच टाइम मध्ये तुम्हाला काय करायचं असतं, जी काय ट्रान्सपोर्टेशनची प्रोसेस आहे कंप्लीट करायची असते. सो ही एकंदरीत अशा पद्धतीची स्टोरी असते, त्यासाठी आपण ह्या जिप्समचा ऍड करत असतो. म्हणून जिप्सम काय करतं, तुमच्या फ्लॅश सेटिंगला काय करतं, अवॉइड करतं. बट ॲल्युमिना काय करत असतं, फ्लॅश सेटिंग करत असतं, ते लवकर वॉटर जसं मिळेल तसं इव्हॅपरेट करून टाकत असतं लगेच लगेच, त्यामुळे सेटिंग लवकर फास्ट होत असतं. तर ही स्टोरी त्याच्यामागं आहे. आता बघा, केमिकल टेस्टिंगशी रिलेटेड जो काय डेटा महत्वाचा आहे, मी थोडंसं स्लाईडला होतो, तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचं असेल तर घेऊ शकता. सो या ठिकाणी तुम्हाला क्वेश्चन काय येतात, हे अशा क्वेश्चन असतात. आताच पीसीएमसी मधला क्वेश्चन आहे, रेशो ऑफ पर्सेंटेज ऑफ ॲल्युमिना टू आयर्न ऑक्साईड. म्हणजे तुम्ही जेव्हा सगळ्या केमिकल टेस्टिंग कराल तेव्हा या पर्सेंटेजशी रिलेटेड जे काय तुम्हाला फॅक्च्युअल डेटा विचारला जातो, तर तो हा टेबलवर विचारला जातो. फॉर एक्झाम्पल इथं आहे नॉट लेस दॅन 0.66, म्हणजे तुमचा ॲल्युमिना आणि आयर्न ऑक्साईडचा जो रेशो आहे तो तुमचा 0.66 पेक्षा कमी असून चालणार नाही, याच्यापेक्षा जास्त असला पाहिजे. सेम तसंच मॅग्नेशियाचं वेट किती असलं पाहिजे, तुमचं टोटल सल्फर कंटेंट किती असला पाहिजे, अशा या गोष्टी दिलेल्या आहेत. तर हा टेबल जो आहे हा एकदा वरवर बघून घ्या, फॅक्च्युअल डेटाशी रिलेटेड क्वेश्चन यावर विचारतात. मग आता हे जो जेव्हा तुम्ही क्लिंकरमध्ये येता त्यावेळेला यांनी बोगीज कंपाऊंड जे म्हणतो आपण किंवा बॉक्स कंपाऊंड जे म्हणतो आपण, वेगवेगळे प्रोनाऊन्सिएशन आहेत, तर आपल्याला इथं प्रोनाऊन्सिएशन महत्वाचं नाही, आपल्याला कन्सेप्ट महत्वाचा आहे. तर यांनी काय केलं की जे क्लिंकरमध्ये प्रोडक्ट तयार झाले, तर क्लिंकरमधल्या प्रोडक्टला थोडंसं क्लासिफाईड केलं, आयडेंटिफाय केलं वेगवेगळे, प्रत्येकाच्या प्रॉपर्टीज त्यांना वेगवेगळ्या दिसल्या. आणि यांनी काय केलं की जे आपण रॉ मटेरियल मिक्स केलेलं होतं, तर त्याला चार वेगवेगळ्या कंपाऊंड्समध्ये याला क्लासिफाय केलं, त्यालाच आपण बोगीज कंपाऊंड असं म्हणतो, जे क्लिंकरमध्ये तयार होत होते ते. मग आता हे काय होतात, हे अशा पद्धतीचे चार असतात, यावर सुद्धा क्वेश्चन तुमचे तयार होतात. यस, या ठिकाणी क्वेश्चन बघा, इथं तुमचे चार मेन कंपाऊंड तयार झाले, ट्राय कॅल्शियम सिलिकेट, डाय कॅल्शियम सिलिकेट, ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेट आणि टेट्रा कॅल्शियम ॲल्युमिनोफेराइट, असे हे चार जे आहेत, हे चार कंपाऊंड तुमचे या ठिकाणी तयार झालेले आहेत. मग आता या चार कंपाऊंडचे फॉर्म्युले महत्वाचे आहेत, बघा लक्षात ठेवायचं. इथं ट्राय कॅल्शियम आहे, सो 3 लिहायचं इथं, आणि कॅल्शियम CaO हे युज करायचं आहे. सिलिकेट साठी सिलिकाचा फॉर्म्युला, डाय आहे डायसाठी 2 वापरायचं आहे, कॅल्शियम आहे परत CaO, परत सिलिकेटसाठी SiO2. त्यानंतर आता ट्राय कॅल्शियम आहे, सो 3 CaO, बट ॲल्युमिनेट आहे, सो ॲल्युमिनाचा या ठिकाणी सिम्बॉल यूज करायचा आहे. त्यानंतर टेट्रा आहे, सो 4 यूज करायचं आहे टेट्रासाठी. कॅल्शियम आहे, टेट्रा कॅल्शियम आहे म्हणून CaO, ॲल्युमिनो आहे म्हणून ॲल्युमिना, आणि फेराइट आहे म्हणून तुमचं जे आयर्न ऑक्साईड आहे हे यूज करायचं. सो अशा पद्धतीने तुमचे फॉर्म्युले लक्षात राहतील. फॉर्म्युल्यांवर सुद्धा क्वेश्चन आलेले आहेत, विच ऑफ द फॉलोइंग इज अ नॉट अ फॉर्म्युला फॉर बोगीज कंपाऊंड, असा क्वेश्चन अलीकडेच आता TCS पॅटर्न मध्ये आलेला आहे. त्याचं शॉर्ट मध्ये C3S, C2S, C3A, C4AF असंही लक्षात ठेवू शकता. यालाच ॲलाइट, बेलाइट, सिलाइट, फिलाइट असंही नाव आहेत. सो या पद्धतीचा हा तुमचा जे आहे हे बोगीज कंपाऊंड असणार आहेत. मग आता या बोगीज कंपाऊंडचे फंक्शन्स काय काय आहेत ते बघूयात आपण. तर यामध्ये पहिलं आपण, तर सगळ्यात पहिल्यांदा जो चार आहे ते, ठीक आहे, चार वेगवेगळे आहेत. मी क्लासरूममध्ये कायम एक फनी एक्झाम्पल सांगत असतो, हे तुम्हालाही सांगेन मी आता लक्षात ठेवण्यासाठी. सो सगळ्यात पहिल्यांदा जो आहे, कारण आता क्रिकेटचा सीझन कसा सुरूच आहे, तर क्रिकेटचं एक्झाम्पल नेहमी मी क्लासरूममध्ये सांगत असते या ठिकाणी. ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेट जो आहे हाला खूप गडबड असते, हा सगळ्यात पहिल्यांदा जाऊन वॉटर सोबत रिॲक्ट करत असतो. सगळ्यात पहिला कंपाऊंड जो वॉटर सोबत रिॲक्ट होतो तो असतो तुमचा ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेट. जसं आपला सेवाग होता बघा, जो आल्याला काय करत असतो, सगळ्या म्हणजे आल्याला 4-6 आल्यानंतर 4-6 3-4 ओव्हरमध्ये अगदी धुळा उडवून टाकत होता. बरोबर आहे, सेम तसंच हे ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेट असतं. आल्याला सुरुवातीला जे आहे रिॲक्शन करून घेणार, सुरुवातीची जी अगदी सुरुवातीची जी काय स्ट्रेंथ मिळणार आहे, अगदी सुरुवातीची रिॲक्ट झाल्यानंतरची जी स्ट्रेंथ मिळणार आहे ही मिळते ट्राय
डाय कॅल्शियम ॲल्युमिनेट म्हणून. याचं पर्सेंटेज महत्त्वाचं आहे. हे जे आहे इथं आता जिथं जिथं ॲल्युमिना दिसत आहे, ॲल्युमिना काय करणार आहे, सेटिंग करणार आहे तुमच्या सिमेंटचं, त्यामुळे हा फ्लॅश सेटिंगसाठी तुमचा रिस्पॉन्सिबल असतो. त्यासोबतच हा हीट ऑफ हायड्रेशन पण बाहेर टाकणार आहे, म्हणून हीट ऑफ हायड्रेशन याची सगळ्यात मॅक्झिमम हीट ऑफ हायड्रेशन असते तुमची, ठीक आहे. म्हणून हा क्रॅक्स जे आहेत हे क्रॅक्स फॉर्म करायला सुद्धा ह्या रिस्पॉन्सिबल असतो, ठीक आहे. त्यामुळे याच्यामुळे स्ट्रेंथ कमी होते, त्याच्यामुळेच तुमचा सल्फर अटॅकचा रेजिस्टन्स असतो तो कमी असतो. म्हणून आपल्याला थोडक्यात ह्याला कमीत कमी ठेवायचं असतं, याचं पर्सेंटेज आहे आपल्याला कमीत कमी ठेवायचं, म्हणजे फायद्यापेक्षा जास्त तोटे आहेत इथं, ठीक आहे. या तुमच्या ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेट मग आला, तीन चार ओव्हरमध्ये स्कोअर केला आणि निघून गेला, ठीक आहे. त्यानंतर टेट्रा कॅल्शियम ॲल्युमिनो फेराइट. बघा, प्रत्येक टीममध्ये एक असा प्लेअर असतो की तुम्हाला वाटत असते की याला कशाला घेतले टीममध्ये, याचा काय उपयोग नाही, बॅटिंग करत नाही, फिल्डिंग नाही सरळ, बॉलिंग नाही सरळ, कशाला याला ठेवलेला आहे, बिनकामाचा प्लेअर आहे, असं तुमच्या मते एक नेहमी प्लेअर तुम्हाला वाटत असतात, बरोबर आहे. सो तसं कोण असतो हा टेट्रा कॅल्शियम ॲल्युमिनो फेराइट. याचा काहीही इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यू काही यूज नसतो, याचा काहीच यूज नसतो तुमच्या इंजिनिअरिंग प्रॉपर्टीसाठी, ठीक आहे. हा इनॲक्टिव्ह कंपाऊंड असंही म्हणतात त्याला, किंवा याचा नो यूज असंही म्हणतो. तर याचं पर्सेंटेज 8-14 असतं. जसं हा ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेट रिॲक्ट होतो, लगेचच परत त्याच्या मागे मागे लगेच हा टेट्रा कॅल्शियम ॲल्युमिनो फेराइट सुद्धा सेकंड रँकला जो आहे हा सेकंड रँकला हा रिॲक्ट होतो. त्यानंतर हा सुद्धा मग ह्याच्यामध्ये सुद्धा ॲल्युमिन आहे, त्यामुळे हा पण सेटिंगसाठी रिस्पॉन्सिबल आहे. इथं लिहिले बघा, वर्स्ट सिमेंटिंग प्रॉपर्टी, याच्याजवळ काहीही सिमेंटिंग प्रॉपर्टी नसतं, ठीक आहे. हे काय करतं, स्ट्रेंथला रिड्यूस करतं, परत सल्फर अटॅकला रेड्यूस करतं, नो इंजिनिअरिंग यूज. हा झाला सेकंड. आता महत्वाचे ट्राय कॅल्शियम सिलिकेट, आपला विराट कोहली येतो. मॅक्झिमम स्कोर जो आहे, जो काय मॅक्झिमम स्कोर आहे, आपला विराट कोहली येऊन स्कोर मारून जातो. कालच्या मॅचचं एक्झाम्पल घ्या. सो याचं पर्सेंटेज 25-50% असतं. हा जो आहे हा पहिल्या वीकमध्ये किंवा दुसऱ्या वीकपर्यंत ही हायड्रेशन रिॲक्शन कम्प्लीट करतो. म्हणजेच जी काय अर्ली स्ट्रेंथ आहे, जो काय सुरुवातीचा स्कोर आहे, जो मेजर आहे, तो कोण आहे, ट्राय कॅल्शियम सिलिकेट देणार आहे तुम्हाला. त्यामुळे पहिल्या 7 दिवसाची, पहिल्या 10 दिवसाची जी काय स्ट्रेंथ आहे, अर्ली स्ट्रेंथ आहे, ही ट्राय कॅल्शियम सिलिकेट देणार आहे. पहिल्या दिवसाची 24 तासाची पहिल्या कोण दिली होती, इनिशियल कोणी दिली होती तुम्हाला, ट्राय कॅल्शियम ॲल्युमिनेटनं दिली होती. बट पहिल्या 7 दिवसाची कोण देत आहे तुम्हाला, ट्राय कॅल्शियम सिलिकेट देत आहे. मग त्यामुळे सगळ्यात बेस्ट सिमेंटिंग प्रॉपर्टी कुणाजवळ आहे, त्याच्याजवळ. सगळ्यात चांगले क्रिकेटिंग शॉट, क्लासिकल जे आहेत, हे सगळे याच्याजवळ आहे. सगळ्या टेक्निक तुमच्या याच्याजवळ आहे, ठीक आहे. तर हे झालं ट्राय कॅल्शियम सिलिकेट, ठीक आहे. सो याचे बरेचसे फायदे आहेत. त्यामुळे हा तुमचा हा लवकर स्ट्रेंथ देतो, त्यामुळे पेव्हमेंट कन्स्ट्रक्शन मध्ये असेल, प्री फॅब्रिकेटेड मध्ये असेल, याचा कंटेंट जास्त आपण वाढवतो. आणि त्यानंतर तुमच्या सर्वांचा आवडता जो मिस्टर फिनिशर आपण म्हणतो, सगळ्यात शेवटी येतो आणि सगळ्यात शेवटची जी अल्टिमेट स्ट्रेंथ जी असते तो देऊन जातो, तो असतो तुमचा ड्राय कॅल्शियम सिलिकेट. म्हणजे आपला MS धोनी जो म्हणतो आपण की शेवटची जी काय पाळी आहे, शेवटची सिक्स कोण मारणार, धोनीच मारणार, जे आपण म्हणतो सेम, तसंच ड्राय कॅल्शियम सिलिकेट जो आहे हा अल्टिमेट स्ट्रेंथ देतो. सो ह्या अशा पद्धतीनं फनी वेनं जर तुम्ही लक्षात ठेवला तर तुम्ही कधीही विसरणार नाहीत. सो शेवटची जी स्ट्रेंथ आहे, जी काय अल्टिमेट स्ट्रेंथ आहे, प्रोग्रेसिव्ह स्ट्रेंथ आहे, म्हणजे 28 दिवस त्याच्या पुढे सुद्धा जी स्लोली वाढत चाललेली आहे, ती कुणामुळे आहे, ड्राय कॅल्शियम सिलिकेट. सो सगळ्यात शेवटी कोण येणार आहे तुमचा, हा ड्राय कॅल्शियम सिलिकेट येणार आहे. सो अशा पद्धती हे 4 कंटेंट तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्यानंतर हायड्रेशन मध्ये काय काय तयार होतं, सिमेंटची जेव्हा वॉटर सोबत रिएक्शन होत असते तेव्हाच आपण त्याला हायड्रेशन. सर प्लीज यूज सच एक्झाम्पल सर, इझिली लक्षात, येस, त्यामुळेच एक्झाम्पल सांगत आहे तुम्हाला मी. तर या ठिकाणी हायड्रेशन ऑफ सिमेंट मध्ये रिएक्शन झाल्यानंतर, म्हणजेच काय, सिमेंट आणि वॉटरची रिॲक्शन, यालाच हायड्रेशन म्हणतो. तर काय काय तयार होतं, एक जेल तयार होतं, कुठलं, कॅल्शियम सिलिकेट हायड्रेट नावाचं एक जेल तयार होतं आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतं. हे दोन मेजर तुमचे जे काय प्रोडक्ट आहे ते तयार होतात. आणि हे जेल काय करतं, बाइंडिंग प्रॉपर्टी देतं तुम्हाला. हे जे काय जेल आहे हे बाइंडिंग प्रॉपर्टी देतं, म्हणून इथं आपल्याला जे काय आहे हे वॉटर मस्ट आहे. वॉटर नसेल तर हे जेलच तयार होणार नाही आणि बाइंडिंग प्रॉपर्टीज येणार नाहीत. सो याच्यासोबतच आणखी काही प्रोडक्ट तयार होतात, जसं की कॅल्शियम सल्फो ॲल्युमिनेट, मोनोसल्फेट किंवा इट्रिंगडाइट, असे वेगवेगळे तुमचे प्रोडक्ट्स तयार होतात. बट मेजर स्ट्रेंथसाठी कोण असेल, कॅल्शियम सिलिकेट हायड्रेट नावाचं जे जेल आहे हे महत्वाचं असणार आहे. त्यानंतर ऑर्डर बघा, ही ऑर्डर महत्वाचे, स्क्रीनशॉट घेऊ शकता तुम्ही, ऑर्डर लक्षात ठेवायचे. बाइंडिंग प्रॉपर्टी सगळ्यात जास्त C3S साठी आहे, सगळ्यात कमी C4AF साठी आहे. रेट ऑफ हायड्रेशन, हायड्रेशन लवकर कोण कंप्लीट करणार आहे तुमचा, C4AF लवकर कंप्लीट करून बाहेर पडणार आहे, मग C3A आहे आणि उशिरा C2S असेल. त्यानंतर हीट ऑफ हायड्रेशन, कोण सगळ्यात जास्त हीट प्रोड्यूस करणार आहे, C3A जो आहे हा सगळ्यात जास्त हीट प्रोड्यूस करणार आहे. त्यानंतर असतो तुमचा C3S. त्यानंतर वॉटर रिक्वायर्ड जे असणार आहे, वॉटरची रिक्वायरमेंट सगळ्यात जास्त कोणाला असणार आहे, C3S चा, कारण त्याचं कंटेंट पण जास्त आहे, C2S कारण त्याचंही पर्सेंटेज जास्त आहे. सो ही अशा पद्धतीची जी ऑर्डर आहे, ही ऑर्डर तुम्हाला लक्षात ठेवायची.
करायची आहे. ठीक आहे, या ऑर्डरचा स्क्रीनशॉट तुम्ही घेऊ शकता. डेडिकेटेड सीए साठी सेपरेट, यस, हे जे आहे कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी. मी म्हणूनच सुरुवातीलाच तुम्हाला सिलेबस दोघांचाही शो केला, दोघांचाही सिलेबस त्यासाठी शो केलेला आहे, कारण दोन्हीकडे पण सेमच सिलेबस आहे, फक्त दोन तीन पॉईंट तुमचे सीईए मध्ये वेगळे आहेत आणि इकडे दोन तीन पॉईंट वेगळे आहेत, त्यापैकी 80-90% सिलेबस सेम आहे. कॅल्शियम सिलिकेट हायड्रेट जे आहे, जसं सांगितलं मी तुम्हाला, हे तयार होतं जवळपास 50-60% असेल आणि कॅल्शियम हायड्रॉक्साईड जे आहे 20-25% जे आहे तयार होतं, हे लक्षात ठेवा. त्यानंतर हीट ऑफ हायड्रेशन, जसं सांगितलं मी तुम्हाला, सगळ्यात जास्त बघा C3A जो आहे हा सगळ्यात जास्त दिसत आहे तुम्हाला, ठीक आहे, किंवा इथं पण बघा 311, त्यानंतर 104 आहे, 98, आणि सगळ्यात कमी जी आहे ही C2S ची हीट ऑफ हायड्रेशन असते. मग यावरूनच आपण लो हीट सिमेंट जर पाहिजे असेल मला, तर लो हीटला काय करावं लागेल मला, मग C3A कंटेंट कमी ठेवावं लागेल, C2S कंटेंट मला वाढवावं लागेल, जो लो हीट सिमेंट तयार करायचं असेल तर. तर यालाच आपण हीट ऑफ हायड्रेशन असं म्हणतो. सो सुरुवातीला हीट ऑफ हायड्रेशनचा रेट खूप जास्त राहतो, नंतर तो परत स्लाइडली कमी होतो आणि मग परत इन्क्रीज होतो आणि मग हा अशा पद्धतीने जातो. आणि ह्या प्रोसेसमध्ये जे सांगितलं मगाशी की आणखी एक प्रोडक्ट तयार होतो तुमचा इटरिंग नाईट, तर हे तुमचे प्रोडक्ट जे आहे ते सगळे हायड्रेशन प्रोसेसमध्ये तयार होत असतात. ठीक आहे, आता वॉटरच्या रिक्वायरमेंट जर आपण बघितलं, टोटल वॉटर आपल्याला जे आहे 38% लागतं, म्हणजे वॉटर सिमेंट रेशो मिनिमम जो आहे टोटल हायड्रेशन होण्यासाठी हे 0.38 होतं. आता या 38 मधलं काय होतं बघा, हे 38% तुम्ही जर म्हणजे 100 ग्रॅम सिमेंट यूज करत असाल तर 38 ml वॉटर तुम्हाला ऍड करावं लागतं. या 38 पैकी ऍक्च्युअल जे काय तुमचं हायड्रेशन रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेंट करतं ते असतं 23 काय करतं, ऍक्च्युअल वॉटर रिॲक्ट जे आहे 23 ग्रॅमच होतं, 23 ml होतं. रिमेनिंग जे काय 15% आहे वॉटर, ते काय करतं की जे काय तुमचे स्पेसेस राहिलेले आहेत, ओपन स्पेस जे राहिलेले आहेत तुमचे, त्यामध्ये जाऊन बसतं. त्यामुळे 15%चा जो यूज आहे हा 15% कशासाठी आहे, फक्त जे काही जेल पोर्स आहेत हे फिल करण्यासाठी फक्त 15% लागतं. 23 जे आहे, 23 ऍक्च्युअली तुम्हाला फक्त हायड्रेशन प्रोसेससाठी लागणार आहे ते 23. असं मिळून मिनिमम मला 38 लागतं. याच्यापेक्षा जर 0.38 पेक्षा जर खाली जायचं असेल मला, तर त्या ठिकाणी मला मग ऍडमिक्शर्स वापरावे लागतात, प्लास्टिसायझर्स आणि सुपर प्लास्टिसायझर्स. जर मी ऍडमिक्शर्स यूज केले नाहीत तर मला इतकं मिनिमम तरी वॉटर कंटेंट जे आहे हे लागणारच आहे, लक्षात ठेवा. आता क्वेश्चन करूयात बघा, सुरुवातीचा सिमेंटशी रिलेटेड प्रॉपर्टीज ऑफ सिमेंटशी रिलेटेड बराचसा कंटेंट बघितला आपण. आता सर्वांनी आन्सर देण्याचा ट्राय करायचा आहे, दोन्ही लँग्वेज मध्ये ठेवलेले आहेत, ज्यांनी मराठीमध्ये ज्यांना स्टडी करायचं आहे त्यांच्यासाठी मराठीमध्ये सुद्धा क्वेश्चन्स आहेत, आणि जे जेईचे आणि जे डिप्लोमा डिग्री झालेले स्टुडंट्स आहेत त्यांनी मात्र फक्त इथं वर बघा मराठीमध्ये बघितलं नाही तरी चालेल. जे आयटीआर बेस्ड स्टुडंट्स आहेत त्यांनी इथं मराठीचे क्वेश्चन बघितलं तरी चालतील. सो बघा, आता द रिडक्शन इन विच वन ऑफ द फॉलोइंग बोगीज कंपाउंड विल हेल्प इन प्रोडक्शन ऑफ अ लो हीट सिमेंट. चला सांगा आता सर्वांनी क्वेश्चन नंबर आणि आन्सर या फॉर्मॅटमध्ये सर्वांनी फास्ट फास्ट आन्सर द्यायचे आहेत आपल्याला. सगळा कंटेंट, सगळा महत्वाचा कंटेंट जो आहे हा कव्हर करायचा आहे. सो पहिला केमिकल कंपोजिशनशी रिलेटेड हे क्वेश्चन तुम्हाला इथे बघायला मिळतील. सो चला सांगा, कोण जास्त हीट ऑफ हायड्रेशन प्रोड्यूस करत होता, आताच सांगितलं मी तुम्हाला, ज्याचं परसेंटेज कमी केल्यानंतर मला लो हीट सिमेंट जे आहे हे लो हीट सिमेंट मिळणार आहे. चला सांगा सर्वांनी, सगळ्यात जास्त कोणी केलेलं आहे बघा, काय म्हणलेलं आहे इथं, द रिडक्शन करायचंय मला, रिडक्शन इन विच वन ऑफ द फॉलोइंग बोगीज कंपाऊंड, यापैकी कुणाचं कंटेंट कमी केल्यानंतर मी लो हीट सिमेंट जे आहे हे लो हीट सिमेंट प्रोड्यूस करेल, याचाच अर्थ सगळ्यात जास्त. आता बरेच जण डी ऑप्शन देत आहेत, तर बघा या ठिकाणी जसं मी सांगितलं तुम्हाला ह्या टेबलमध्ये बघा डी कसं काय सांगतं तुम्ही, यामध्ये सगळ्यात जास्त हीट ऑफ हायड्रेशन कोण देत आहे बघा, सगळ्यात जास्त हीट ऑफ हायड्रेशन कोण देत आहे, C3A देत आहे, बरोबर आहे ना, C3A हा सगळ्यात जास्त हीट ऑफ हायड्रेशन देत आहे, मग त्यालाच कमी करावं लागेल, तो जर कमी केला तर माझं जे आहे हे लो हीट सिमेंट तयार होईल. समजते, आपण करताना काय करतो, C3A सुद्धा आणि तुमचं C3S करतो, बट सगळ्यात महत्वाचं कोण आहे, C3A महत्वाचं आहे, त्यामुळे तुम्ही डी जे म्हणत आहात हा डी वाढवतो आपण C2S, पण कमी कुणाला करतो आपण, C3A. सो दॅट्स वाय सी ऑप्शन करेक्ट आहे. चला सेकंड सांगा आन्सर सर्वांनी, द जिप्सम इज ऍडेड इन अ मॅन्युफॅक्चरिंग ऑफ अ सिमेंट, कशासाठी वापरलं जातं, टू इन्क्रीज इट्स लाईफ स्पॅन, लाईफ इन्क्रीज करायची आहे म्हणून, टू कंट्रोल द सेटिंग ऑफ अ सिमेंट, टू गिव्ह स्ट्रेंथ टू सिमेंट, अँड टू गिव्ह ग्रे कलर टू सिमेंट. सो चला सर्वांनी करेक्ट आन्सर सांगायचं, याचं सर्वांनी करेक्ट आन्सर सांगायचं आहे. जिप्समचा यूज काय आहे असं विचारलेलं आहे,
जिप्समचा यूज काय आहे सर्वांनी सांगायचं आहे, क्वेश्चन नंबर मेंशन करायचं आहे जेणेकरून मला लक्षात येईल की तुम्ही कुठल्या क्वेश्चनसाठी आन्सर देत आहात, कारण थोडासा तुमच्या कमेंटमध्ये आणि ऍक्च्युअल लाईव्हमध्ये थोडासा काही सेकंडचा लॅग असतो, त्यामुळे क्वेश्चन नंबर मेंशन करा, म्हणून तर मी इथं क्वेश्चन नंबर मेंशन केलेला आहे. सो या ठिकाणी बघितलं जातं, मगाशी सांगितलं मी तुम्हाला जिप्सम काय करतो, अॅल्युमिना सोबत जाऊन फाईट करतो पाण्यासाठी, हे पाणी दोघांसाठी भांडणं होतात, त्यामुळे तर काय होतं तुम्हाला एक टाइम मिळतो आणि त्या टाइममध्येच तुम्ही जे काय तुमचं ट्रान्सपोर्टेशन बाकीच्या गोष्टी आहेत ते करून घेता, म्हणजेच जे सेटिंग प्रोसेस आहे ही सेटिंग प्रोसेस कंट्रोल करण्यासाठी आपल्याला स्लो सेटिंग करायचं, म्हणजे फ्लॅश सेटिंग होतं हे अवॉइड करायचं होतं, त्यासाठी आपण जिप्समचा यूज करतो. चला क्वेश्चन नंबर 3 सांगायचं, सर्व जे लाईव्ह आहेत सर्वांनी पार्टिसिपेट करायचं आहे, सर्वांनी पार्टिसिपेट करायचं आहे. द कंपाऊंड इन अ सिमेंट विच इज क्विकेस्ट टू रिएक्ट विथ वॉटर इज, सगळ्यात फास्ट जो रिएक्ट होणार आहे, जे मगाशी एक्झाम्पल सांगितलं सुरुवातीच्या 3-4 ओव्हरमध्ये येऊन पूर्ण वेळा 6-4 ज्यांनी मारलेले आहेत असं कुठला आहे यापैकी सांगा जो सगळ्यात पहिल्यांदा जाऊन रिएक्ट होणार आहे. सांगितलं मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा कोण रिएक्ट होणार आहे, तुमचा ट्राय कॅल्शियम अल्युमिनेट हा सगळ्यात क्विकेस्ट असतो तुमच्या रिएक्शन मध्ये. सो पहिला ऑप्शन करेक्ट आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 बघा, इन ऑर्डर टू प्रोवाइड कलर हार्डनेस अँड स्ट्रेंथ टू द सिमेंट द इनग्रेडियंट्स युज्ड इज, कलर कुणामुळे मिळणार आहे, कलर कुणामुळे मिळणार आहे, सिमेंटला जो कलर मिळतो जे काय आपण ग्रे कलर किंवा ग्रीनिश ग्रे कलर म्हणतो, हा कलर कुठल्या कंपाऊंडमुळे मिळतो, कुठल्या ऑक्साईडमुळे मिळतो. सांगितलं तर मग अशी दोन महत्वाचे आहेत या ठिकाणी, त्यापैकी एक इथं ऑप्शन मध्ये दिलेला आहे आयर्न ऑक्साईड, आयर्न ऑक्साईडमुळे कलर मिळत असतो. मग तुमच्यापैकी काही जणांना वाटत असेल की आयर्न ऑक्साईड तर रेड कलर द्यायला पाहिजे, मग रेड कलर का येत नाही, हा ग्रीनिश ग्रे कलर कुठून आला, कारण यामध्ये मेजर जे पर्सेंटेज आहे हे लाईमचं आहे आणि लाईमचा कलर व्हाईट असतो. ग्रे तुम्ही ब्रिक जर बघितला तर ब्रिक मध्ये तुमच्या या आयर्न ऑक्साईडचं पर्सेंटेज जास्त असतं थोड्या प्रमाणात लाईम पेक्षा, त्यामुळे तिथं आपल्याला रेड कलर रेडिश कलर मिळतो ब्रिक मध्ये, बट इथं आयर्न ऑक्साईडचं पर्सेंटेज कमी आहे खूप आणि लाईमचं पर्सेंटेज खूप जास्त आहे, त्यामुळे सगळं मिक्सिंग झाल्यानंतर तुमचा जो कलर येतो हा ग्रे कलर येतो, हा रेड कलर येत नाही. मग रेड कलरसाठी आपल्याला काही ऍडिशनल जे काय पिगमेंट्स आहे ते यूज करावे लागतात. आणि जर मला पुढे जाऊन हाच पॉईंट, जर मला कलर पूर्णच्या पूर्ण व्हाईटच पाहिजे असेल, मला ग्रे कलर नको, मला व्हाईट कलर पाहिजे असेल, मला डेकोरेटिव्ह पर्पज साठी सिमेंट वापरायचं आहे, किंवा पुढे जाऊन मला त्यामध्ये काही पिगमेंट्स यूज करून ब्ल्यू कलर रेड कलर असे वेगवेगळे येलो कलर असे वेगवेगळे कलर मला तयार करायचे असतील, तर आयर्न ऑक्साईडचं जे पर्सेंटेज आहे हे 1% पेक्षा मला कमी ठेवावं लागतं. सो हे आयर्न ऑक्साईड त्यासाठी असेल हे लक्षात ठेवा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 5, द मेन इनग्रेडियंट्स ऑफ अ पोर्टलँड सिमेंट आर, चला सांगा सर्वांनी मेन जे इनग्रेडियंट आहे ते कोणते आहेत सांगा सर्वांनी, ज्यांचं पर्सेंटेज खूप जास्त आहे. इथं मी जे काय PYQ आहेत आधीच्या पॅटर्न महापोर्टलने एक्झाम झाले होते त्यावेळेचे सुद्धा आणि TCSने जे घेतलेले त्यावेळेचे सुद्धा असे मिक्सर घेतले जेणेकरून मॅक्झिमम पॉईंट आपले कव्हर होतील असे क्वेश्चन घेतलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला एक्झामचं नाव दिसेल जिथं जिथं TCS लिहिलं नाही किंवा जिथं जिथं एक्झामचं नाव मेन्शन आहे ते ओळखून घ्या, अलीकडचे रिसेंटचे क्वेश्चन आहेत. द मेन इनग्रेडियंट्स ऑफ अ पोर्टलँड सिमेंट काय सांगितलं मी, सगळ्यात जास्त पर्सेंटेज कोणाचं असतं, एक नंबरला लाईम आणि 2 नंबरला सिलिका. सो त्या ठिकाणी काय असेल, फर्स्ट ऑप्शन जो आहे हा फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल. नेक्स्ट बघा, पोर्टलँड सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग प्रोपोर्शन ऑफ अ लाईम सिलिका अँड अदर कॉन्स्टिट्युएंट, सो जे सांगितलं आहे तुम्हाला मी 63, 63, 20, 632 यावरून जर आपण बघितलं तर डायरेक्टली हा पहिला ऑप्शन जो आहे हा डायरेक्टली करेक्ट येऊन जाईल 63, 22, 15. त्यानंतर बघा, द अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ द सिमेंट इज प्रोव्हाइडेड बाय, सगळ्यात जी काय अल्टिमेट स्ट्रेंथ असते ही अल्टिमेट स्ट्रेंथ कोण देतं, मगाशी सांगितलं मी तुम्हाला जे फायनल जी काय स्ट्रेंथ असते प्रोग्रेसिव्ह जी स्ट्रेंथ असते ही आपल्याला ड्राय कॅल्शियम सिलिकेट देतो, सो सी ऑप्शन जो आहे हा करेक्ट असेल. आता हा अलीकडचा क्वेश्चन बघा, सर्वांनी आन्सर देण्याचा ट्राय करा. क्वेश्चन नंबर एट सर्वांनी सांगायचं आहे विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट हायड्रेशन कंपोनेंट ऑफ अ ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट, यापैकी हायड्रेशनमुळे तयार न होणारा कोणता कंपोनेंट आहे, चला सांगा सर्वांनी. सो मगाशी सांगितलं होतं मी तुम्हाला सल्फेटशी रिलेटेड एक नाव सांगितलं होतं, हे इटरिंगाइट पण सांगितलं होतं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड पण सांगितलं होतं, बट हे आधीच असतं अलाइट तुमचं क्लिंकर मध्ये असतं, मग हे वॉटर सोबत रिएक्ट होतं आणि मग बरेचसे प्रोडक्ट तयार होतात तुमचे, हे बुगीज कंपाऊंड आहे,
या आधी आधीच असतं तुमचं अलाइट, बरोबर आहे, जे आपण जे ट्राय कॅल्शियम सिलिकेट म्हणलेलं आहे ते, ठीक आहे. हायड्रेशन मुळे तयार होत नाही, हे हायड्रेशन रिएक्शन मध्ये पार्टिसिपेट करतं. हायड्रेशन झाल्यानंतरचा कंपोनेंट हा आहे का? नाही. सो बी ऑप्शन हा आता रिसेंटली झाला होता आणि त्यामध्ये बऱ्याचदा बऱ्याच मुलांना हे चुकीचं वाटलं होतं, बरं, हे बरे असंच आहे. व्हॉट इज द मिनिमम रेशो ऑफ द पर्सेंटेज ऑफ अॅल्युमिना टू दॅट ऑफ आयर्न ऑक्साईड इन ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट? आता मगाशी सांगितलं होतं मी तुम्हाला, जे केमिकलचा फॅक्च्युअल डेटा आहे त्या फॅक्च्युअल डेटानुसार तुमचं जे काय रेशो आहे कुणाकुणाचा, अॅल्युमिनाचा आणि आयर्न ऑक्साईडचा, मिनिमम किती असणं गरजेचं आहे? 0.66 असणं गरजेचं आहे. तर असा हा आता रिसेंटली पीसीएमसी मध्ये झाला होता. विच ऑफ द फॉलोइंग केमिकल कंपाऊंड इज नॉट अ बुगीज कंपाऊंड? आता क्वेश्चन नंबर 10 चा आन्सर सर्वांनी सांगायचं आहे, सिंपल आहे. क्वेश्चन नंबर 10 चा आन्सर सर्वांनी सांगायचं आहे, सिंपल आहे. कोणता फॉर्म्युला यामधला चुकीचा आहे हे सांगायचं आहे. मगाशी सांगितलं तुम्ही फॉर्म्युला कसा लक्षात ठेवायचा. सो कोणता फॉर्म्युला यामधला चुकीचा आहे? सो हे 3CA म्हणजे ट्राय कॅल्शियम सिलिकेट, हे बरोबर आहे बघा. 3CA हे ट्राय कॅल्शियम अॅल्युमिनेट, हेही बरोबर आहे. हे टेट्रा कॅल्शियम अॅल्युमिनो फेराइट, हेही बरोबर आहे. पण हे डाय कॅल्शियम सिलिकेट फेराइट असं काही नसतं, हे असं काहीच नसतं. त्यामुळे हा पहिला ऑप्शन जो आहे या ठिकाणी करेक्ट आहे, कारण कोणता नाही असं विचारलेलं आहे. सो पहिला जो ऑप्शन आहे हा पहिला ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल. आता हे सगळे केमिकल कंपोजिशनशी रिलेटेड सगळे सॅम्पल क्वेश्चन बघितले आपण. आता पुढच्या पार्टला जाऊयात आपण. नेक्स्ट जे आहे टेस्टिंग ऑफ सिमेंट, आणखी एक महत्वाचा पॉईंट ज्यामध्ये सगळ्या सिमेंटच्या टेस्ट आहेत, तुमच्या सिमेंटच्या वेगवेगळ्या टेस्ट आहेत. सो याला आपण फील्ड टेस्ट, लॅब टेस्ट आणि केमिकल टेस्ट अशा तीन पद्धतीने आपण डिवाइड करतो. केमिकल म्हणजे मगाशी जे सांगितलं मी तुम्हाला, एक चार्ट दिला होता, त्या सगळ्या केमिकल टेस्ट असतात. त्यानुसार आपण सगळ्या पर्सेंटेज चेक करतो, रेशो चेक करतो, हे केमिकल टेस्ट झाल्या. आता आपण बघणार आहोत त्या फील्ड टेस्ट आणि लॅब टेस्ट. सो सुरुवातीला फील्डवर असताना ज्या काय सोप्या सोप्या सुरुवातीच्या अगदी ज्या काय बेसिक टेस्ट आहेत, म्हणजे कलरशी रिलेटेड, टेम्परेचरशी रिलेटेड, टेक्स्चरशी रिलेटेड, ह्या सगळ्या काय येतात तुमच्या या फील्ड टेस्टमध्ये येतात. मग आता या कुठल्या कुठल्या असतील बघा. सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं असतं, तुम्हाला तुमची बॅग जी आहे सिमेंटची ओपन करायची असते आणि त्यामध्ये त्याचा तुम्हाला कलर चेक करायचा असतो. तर हा जो काय कलर दिसत आहे तुम्हाला, हा कलर लक्षात ठेवायचा आहे. ग्रीनिश ग्रे कलर तुम्हाला दिसला पाहिजे या ठिकाणी. त्यानंतर यामध्ये या सिमेंटमध्ये असे लम्स जे असतात, हे लंप गरजेचे, म्हणजे लम्स जे आहेत हे लम्स त्या ठिकाणी प्रेझेंट अब्सेंट असणं गरजेचं आहे, ठीक आहे. लम्स अजिबात तिथं असणं गरजेचं नाही. त्यानंतर सेकंड जे आहे काय करतो आपण, या असं तुमचं जे बॅग असतं सिमेंटचं जे पोतं असतं त्यामध्ये सिम्पली जेव्हा आपण आपले फिंगर्स आत हात जे आहे घातल्यानंतर आपल्याला कूल फिलिंग आलं पाहिजे, थंड वाटलं पाहिजे असं, ठीक आहे. हे तुमचं टेम्परेचरशी रिलेटेड हा पॉईंट आहे. त्यासोबतच परत इथंही हातामध्ये घेतल्यानंतर लम्स आढळले असतील तर ते सिमेंट आपण वापरणार नाही, लम्स त्या ठिकाणी असणार नाहीत याची खात्री आपल्याला करून घ्यायची आहे. थर्ड ठिकाणी काय करायचं आपल्याला, की फिंगर्समध्ये अशा पद्धतीनं आपल्या याच्यामध्ये अशा पद्धतीने ही मुवमेंट करायची आहे. त्यावेळेला तुम्हाला स्मूथ फिलिंग येणं गरजेचं आहे. फिलिंग कसं आलं पाहिजे, स्मूथ, छान छान वाटलं पाहिजे, अगदी मस्त वाटलं पाहिजे, हे तुमचं महत्वाचं आहे. त्यानंतर फोर्थ जे आहे काय करतो आपण, आतामध्ये असा एक सिमेंटचा गोळा तयार करतो आणि तो डायरेक्टली असं पाण्यामध्ये टाकतो बकेटमध्ये. सुरुवातीला सिमेंट जे आहे तरंगलं पाहिजे, बरोबर आहे, सुरुवातीला तरंगणं म्हणजे या ठिकाणी अशा पद्धतीने फ्लोट होईल आणि मग हळूहळू ते थोड्या वेळानंतर खाली सिंक होईल, ही एक टेस्ट असते. त्यानंतर तुम्ही जर सिमेंटचा केक तयार केला, जसं तुम्ही बड्डेचा केक तयार करता तसं जर सिमेंटचा एक असा केक तयार केला आणि ते जर पाण्यामध्ये ठेवलात तर हे जे काय एजेस आहेत हे एजेस तुमचे स्ट्रेट राहणं गरजेचे आहेत. अशा काही फील्ड टेस्ट करता. त्यासोबतच फील्डवर आपण एक सोपी टेस्ट करतो, ब्रिकवेट टेस्ट म्हणतो आपण याला. तर हे अशा असं एक साईज असते, ही या साईजचं एक सॅम्पल बनवलं जातं सिमेंटचं. यामध्ये सिमेंट प्लस सँड मॉर्टर युज केलं असतं 1:6 आणि हे पाण्यामध्ये ठेवलं जातं 3 दिवसामध्ये आणि याला बाहेर काढल्यानंतर साधं तुम्ही हाताने जरी मोडण्याचा ट्राय केला तर ते ब्रेक झालं नाही पाहिजे, ते तुमचं स्टेबल असणं गरजेचं आहे. अशा काही फील्ड टेस्ट या ठिकाणी केल्या जातात. त्यानंतर आता मग आपण जातो लॅब टेस्टवर. हे सगळ्या टेस्ट तुमच्या सॅटिस्फाईड झाल्यानंतर ज्या काही टेस्ट परफॉर्म केल्या जातात ह्या सगळ्या असतात तुमच्या लॅब टेस्ट. आता लॅब टेस्ट मध्ये बघा, सीएचच आहे ते, हे जे क्वेश्चन आहेत हे तुम्हाला सीईए ला सुद्धा बघा, सीए सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचा दर्जा बघा तुम्ही काय आहे क्वेश्चनचा, डिप्लोमा लेवल आहे, याचाही डिप्लोमा लेवल आहे. त्यामुळे फक्त तुम्हाला लेवल बऱ्यापैकीच राहणार आहे, फक्त सिलेबसवरून तुम्हाला क्वेश्चनची पीवायक्यूची प्रॅक्टिस करायची आहे.
ठीक आहे। आता हा चॅप्टर हा सब्जेक्ट दोन्हीकडे पण कॉमन आहे, तर म्हणजे क्वेश्चन्स आहेत हे जेई ला पण महत्त्वाचे आहेत, सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटला पण महत्त्वाचे आहे। समजून घ्या, लेवल समजून घ्या। आयटीआय ला जरी इलिजिबल असेल तरी तुम्ही एक्झामिनेशनच्या लेवल मध्ये चेक केलं तर पदविका दर्जा म्हणलेला आहे, त्यामुळे डिप्लोमा लेवलचे क्वेश्चन्स असणार आहेत हे लक्षात ठेवा। तुम्ही इकडे या जेई ला या, तिथेही तेच म्हणलेलं आहे, त्या फक्त सिलेबस मध्ये डिफरन्स असणार आहे। सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटला बऱ्यापैकी थेरॉटिकल पार्ट आहे, त्यामुळे इझी लेवलचे क्वेश्चन येतील। आपल्या इकडे 17 सब्जेक्ट आहेत जेई ला, स्ट्रक्चर पण आहे, त्यामुळे थोडेसे हायर लेवलचे, एवढाच फरक आहे फक्त। पण आता हे कॉन्क्रीट दोन्हीकडे पण सेमच आहे, त्यामुळे तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटचे क्वेश्चन सॉल्व्ह करा किंवा जेई साठी सॉल्व्ह करा, कंटेंट तर तोच आहे, समजते। आता बघा, फाईननेस टेस्टला जर गेलो आपण, फाईननेस टेस्टला जर आपण गेलो तर फाईननेस टेस्ट ही जी आहे ही पार्टिकल साईज यामध्ये आपण डिटरमाइन करतो। आता या पार्टिकल साईजचं आणि सरफेस एरियाचं एक रिलेशन असतं। पार्टिकल साईज जर जास्त असेल तर लक्षात ठेवायचं सरफेस एरिया कमी राहतो, सरफेस एरिया काय राहतो तुमचा कमी राहतो। आणि जर पार्टिकल साईजला आपण कमी केलं तर एक्स्ट्रा सरफेसेस येतात, कट केलं मी मधून तर दोन एक्स्ट्रा सरफेस आल्या म्हणजे सरफेस एरिया काय झाला, इन्क्रीज झाला। मग आता सरफेस एरिया इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं बघा, जी काय हायड्रेशन रिॲक्शन आपली चालू असणार असते, जी काय हायड्रेशन रिॲक्शन आपली सुरुवात होते, ती सुरुवात कुठून होणार, सरफेस एरियापासून। आजचा रिमोट आहे, सुरुवात वॉटर जे काही रिॲक्ट होईल पहिला सरफेसला होईल। मग याच्याऐवजी जर जास्त सरफेस असेल तर जास्त वॉटर रिॲक्ट होईल त्याच्यासोबत सुरुवातीला, त्यामुळे हायड्रेशनचा जो काय रेट आहे हा हायड्रेशनचा रेट सरफेस एरिया जितका जास्त असेल तितका तुमची हायड्रेशन रिॲक्शन फास्ट होते, तितकी हायड्रेशन रिॲक्शन काय होते तुमची फास्ट होते। म्हणून आपल्याला सरफेस एरिया जास्त ठेवायचा असतो सिमेंटच्या केसमध्ये आणि पार्टिकल साईज आपल्याला कमी ठेवायची असते। मग ही फाईननेस टेस्ट जी आहे ही हायड्रेशनचा रेट सांगण्याचं इनडायरेक्टली काम करत असतं। मग यामध्ये दोन टेस्ट येतात, एक येतं सीव्ह अनालिसिस। आता सीव्ह अनालिसिस जे आहे थोडक्यात तुम्हाला पार्टिकल साईज सांगते, त्यासाठी आपल्याला ही अशा पद्धतीची 90 मायक्रॉनची सीव्ह यूज करायची असते आणि सिम्प्लिसिटीसाठी आपण फक्त 100 ग्रॅमचं सिमेंट घेतो। 10-15 मिनिटांसाठी आपण हॉरिझॉन्टल डायरेक्शन मध्ये व्हर्टिकल डायरेक्शन मध्ये हे मोशन करतो, आपण सिविंग करतो आणि आफ्टर 15 मिनिट्स जे काय वेट रिटेन झालेलं आहे 90 मायक्रॉनच्या सीव्हवरचं हे रिटेन वेट बघतो आपण। हे कमीत कमी असणं गरजेचं आहे। हे जे ऑर्डिनरी तुमचं सिमेंट असतं याला लिमिट जे दिलेलं आहे 10%चं, 10% म्हणजेच काय 10 ग्रॅमचं लिमिट दिलेलं असतं। त्याच्यापेक्षा जर जास्त तुमचं जर रिटेनिंग असेल याचाच अर्थ पार्टिकल साईज खूप जास्त आहे, सरफेस एरिया कमी आहे, असलं सिमेंट वापरून उपयोग नाही। स्ट्रेंथ मला 28 दिवसामध्ये पाहिजे होती, ती 2 महिन्यानंतर मिळणार, काय उपयोग आहे मग त्याचा। सो अशा सिमेंटचा वापर केला जात नाही। मग आपल्याला या ठिकाणी पार्टिकल साईज जी आहे पार्टिकल साईज आपल्याला कमीत कमी ठेवावी लागते, म्हणजे 10% पेक्षा कमी हे लिमिट त्या ठिकाणी दिलेलं असतं। ही पहिली मेथड आहे। या पहिल्या मेथडमध्ये काय करतो आपण पार्टिकल साईज वरून इनडायरेक्टली डिटरमाइन करतो की हायड्रेशन रिॲक्शन काय असू शकते। मग जसं सांगितलं मी तुम्हाला ओपीसी साठी लिमिट असतं 10, बट जर तुम्ही रॅपिड हार्डनिंग सिमेंटला गेला तर इथं अजून आपण त्याचं जे काय प्रोपोर्शन आहे ग्राइंडिंग जे आहे आणखी जास्त करतो, कारण आपल्याला स्ट्रेंथ लवकर पाहिजे। रॅपिड हार्डनिंग म्हणजे काय, गेनिंग ऑफ स्ट्रेंथ फास्ट असली पाहिजे, मला लवकर स्ट्रेंथ मिळाली पाहिजे, म्हणजे जी 7 दिवसात मिळत होती ती 3 दिवसातच मिळाली पाहिजे। असं जे आहे अशा सिमेंटला रॅपिड हार्डनिंग सिमेंट असं म्हणतात। मग आता हे रॅपिड हार्डनिंग सिमेंट जे आहे इथं काय करावं लागेल, मला पार्टिकल साईज आणखी कमी करावं लागेल, म्हणून याचं पर्सेंटेजचं लिमिट जे आहे फक्त आपण 5 ठेवतो। त्यासोबतच पोर्टलँड पोझोलेनिक सिमेंट जे आहे ज्यामध्ये आपण पोझोलेनिक मटेरियल यूज केलेले असतात, मग आता हे पोझोलेनिक मटेरियल काय असतात, आणखी फाईन पावडर असते, त्यामुळे इथंही पर्सेंटेज जे आहे लिमिट आपल्याला कमी ठेवावं लागतं, हे सुद्धा असतं तुमचं 5। सो स्टँडर्ड जे आहे ओपीसी साठी 10 आहे, बट 2 स्पेशल केसेसमध्ये 10 पेक्षा कमी झालेला आहे। कोणत्या कोणत्या, रॅपिड हार्डनिंग मध्ये आणि पोर्टलँड पोझोलेनिक मध्ये। आणखी एक इन्स्ट्रुमेंट असते जे फक्त नाव लक्षात ठेवायचं तुम्हाला, तुम्हाला नाही, तुम्ही जर असं म्हणलात की मला नाही पार्टिकल साईज वरून नको, मला डायरेक्टली फक्त सरफेस एरियावरूनच हवा आहे, मला डायरेक्ट जाऊन सरफेस एरिया डिटरमाइन करायचा आहे, तर त्या ठिकाणी परमिएबिलिटी प्रॉपर्टीचा यूज करून तुम्ही जे काय सरफेस एरिया डिटरमाइन करता त्याच टेस्टला आपण ब्लेन किंवा नर्स हे पण यांच्यासोबत होतं, नर्स अँड ब्लेन एअर परमिएबिलिटी टेस्टचा यूज करतो। यामध्ये सुद्धा आपण डायरेक्टली सरफेस एरिया डिटरमाइन करत असतो आणि सरफेस एरिया जो आहे हा सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम किंवा मीटर स्क्वेअर पर ग्रॅम ह्या युनिटमध्ये आपण काउंट करतो, म्हणजे 1 ग्रॅम सिमेंटचं पार्टिकल असेल तर त्याचा सरफेस एरिया किती असेल किंवा तुमचा हा एरिया सेंटीमीटर स्क्वेअर किंवा मीटर स्क्वेअर मध्ये काय असू शकतो। तर हे तुमच्या व्हॅल्यूज आहेत। ओपीसीचा जो आहे हा ओपीसीचा जे 33 ग्रेड असतो हा 2250 सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम, हेच क्वेश्चन मध्ये मीटर स्क्वेअर पर ग्रॅम असेल
तर या ठिकाणी तुम्हाला परत कॅल्क्युलेशन्स वेगळे करावे लागतील, कन्वर्ट करावे लागतील या ठिकाणी, किंवा मीटर स्क्वेअर पर केजी दिलं तर परत हे सगळं कन्वर्जन करायचं, ग्रॅमचं केजी करायचं, सेंटीमीटर स्क्वेअरचं मीटर स्क्वेअर करायचं, या पद्धतीने तुम्हाला कॅल्क्युलेशन्स करावे लागतील. सो 2250 ओपीसी साठी असेल, रॅपिड हार्डनिंग सिमेंट असेल तर 3250, लो हीट सिमेंट असेल तर परत 3250, पोर्टलँड पोझोलेनिक सिमेंट असेल तर 3000, हाय अल्युमिना सिमेंट असेल तर 2250, आणि सगळ्यात जास्त सुपर सल्फेट सिमेंट असेल तर त्या ठिकाणी 4000. तर ह्या स्टँडर्ड ज्या व्हॅल्यूज आहेत ह्या सगळ्या व्हॅल्यूज तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहेत, ठीक आहे. सो हे वेगवेगळ्या युनिट्स मध्ये सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम, मीटर स्क्वेअर पर ग्रॅम किंवा मीटर स्क्वेअर पर केजी, ह्या वेगवेगळ्या युनिटमध्ये आपण हा सरफेस एरिया सांगत असतो. आता हे जे इथं सांगितलं आपण, आणखी एक नाव लक्षात ठेवायचं आहे, वॅगनर टर्ब्युडिटी मीटर. तीन मेथड्स आहेत बघा, सीव्ह अनालिसिस एक होती, एअर किंवा ब्लेन एअर परमिएबिलिटी टेस्ट अँड टर्ब्युडिटी मीटर मेथड टेस्ट. तर ह्या तीन ज्या आहेत ह्या सीव्ह अनालिसिससाठी किंवा तुमच्या सॉरी फाईननेस टेस्टसाठी यूज करायच्या आहेत. सेकंड जी टेस्ट येते ती येते कन्सिस्टन्सी. आता तुम्हाला पुढच्या टेस्ट करायच्या असतील, यस प्रतीक काय म्हणायचं आपल्याला, डेप्थ किती असेल, जर डिप्लोमा म्हटलं तर सर सिलेबस आयटीआचा आहे ना, हा सिलेबस आयटीआचा आहे, सिलेबस तोच सिलेबस तुमच्या डिप्लोमाला पण आहे, तोच सिलेबस तुमच्या डिग्रीला आहे. सिमेंटच्या टेस्ट आयटीआय मध्ये वेगळ्या नसतात, डिप्लोमामध्ये वेगळ्या नसतात, डिग्रीमध्ये वेगळ्या नसतात, सिमेंटच्या टेस्ट कुठेही जा तेच असणार आहेत. सिलेबसमध्ये सिमेंट म्हणलेला आहे, सिमेंटचे ग्रेड म्हणलेले आहे, तर तुम्ही कुठेही जा तेच ग्रेड असणार आहेत. ओपीसी 33, 43, 53 हेच असणार आहेत. समजते, सिलेबस जो आहे त्यांनी घेताना आयटीआयला इलिजिबल केलेला आहे, डिप्लोमाला इलिजिबल केलेला आहे, डिग्रीला इलिजिबल केला आहे, पण सिलेबसला धरून तुम्हाला सॉल्व्ह करायचं. तुम्ही लेवल जी आहे क्वेश्चनची, ही क्वेश्चनची लेवल बऱ्यापैकी सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटला जसं सांगितलं की थेरॉटिकल सब्जेक्ट्स आहेत, त्यामुळे थेरॉटिकल क्वेश्चनचं प्रमाणच जास्त राहील. इथं जेईला सगळे सब्जेक्ट्स आहेत, तिथं न्युमरिकल पण विचारण्यात येणार आहेत, हा डिफरन्स राहणार आहे मेन. समजते, सो कन्सिस्टन्सी जी आहे ही कन्सिस्टन्सी टेस्ट आपल्याला सिमेंटच्या बाकीच्या ज्या टेस्ट आहेत ह्या सगळ्या करायच्या आधी, म्हणजे फाईननेसला सेपरेट ठेवा, फाईननेस सोडून बाकीच्या ज्या सगळ्या टेस्ट आहेत ह्या टेस्ट करायच्या आधी सगळ्यात पहिली जी टेस्ट करावी लागते ती करावी लागते तुम्हाला कन्सिस्टन्सी टेस्ट, ती करावी लागते तुम्हाला कन्सिस्टन्सी टेस्ट. तर अशा टाईपचं विकॅट अपॅरेटस आपल्याला युज करायचं असतं. स्टँडर्ड कन्सिस्टन्सी म्हणजेच काय, वॉटर मला किती ऍड करावं लागेल जेणेकरून मला एक स्टँडर्ड कन्सिस्टन्सी असलेलं सिमेंट पेस्ट मिळेल, असं जे काय वॉटरचं कंटेंट आहे त्याच वॉटरच्या कंटेंटला पर्सेंटेजला आपण कन्सिस्टन्सी असं म्हणतो, स्टँडर्ड कन्सिस्टन्सी म्हणतो, विच इज डिनोटेड बाय कॅपिटल पी. आणि हीच पी ची व्हॅल्यू आपल्याला पुढे जाऊन इनिशियल सेटिंग टाइम, फायनल सेटिंग टाइम, साऊंडनेस टेस्ट, टेन्साईल स्ट्रेंथ, त्यानंतर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ, या ठिकाणी सगळ्याच ठिकाणी हे जे काय पर्सेंटेज आहे हे यूज करावं लागतं. म्हणून ही टेस्ट पहिल्यांदा करावी लागते. मग काय केलं जातं, हे अशा टाईपचा मोल्ड असतो, हा प्लंजर पहिल्यांदा लावलेला असतो, हा प्लंजर तुमचा जो आहे ही जी डेप्थ सांगितलेली ही लक्षात ठेवा 33 to 35 mm टॉप पासून जोपर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला वॉटरचं पर्सेंटेज हळूहळू हळूहळू इन्क्रीज करायचं असतं. या प्लंजरचे डायमेन्शन्स काय आहेत, की डायमीटर त्याची 10 mm आहे आणि लेंथ त्याची 50 mm आहे. या डायमेन्शन्सवर सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारले जातात. बघा इथं दिसत आहे तुम्हाला हा प्लंजर असा. मग सेटिंग टाईममध्ये काय करतो आपण, हा प्लंजर काढून टाकतो, सेटअप तुमचा तसाच राहतो, बट तिथं काय करतो आपण ही 1 mm square एक निडल लावतो, ठीक आहे, या प्लंजरच्या ऐवजी 1 mm. डायमेन्शन सगळे लक्षात ठेवा, हे तुमचं असतं कशासाठी, इनिशियल सेटिंग टाईमसाठी. आणि फायनल सेटिंग टाईमसाठी अशीच एक निडल असते आणि त्याच्या भोवती एक अशी अॅन्युलर रिंग असते, इथं दिसत आहे बघा तुम्हाला, हे अॅन्युलर रिंग असतो, त्यामधला डिफरन्स जो गॅप ठेवलेला असतो निडल आणि अॅन्युलर रिंग मधला व्हर्टिकल डिफरन्स जो आहे हा तुमचा जो आहे हा 0.5 mm ठेवलेला असतो. किती ठेवलेला असतो, 0.5 mm स्मॉल गॅप ठेवलेला असतो अगदी, काय हेही पुढे सांगेन मी. सो हे सगळं जे आहे विकॅट अपॅरेटस, निडलची साईज, स्टँडर्ड कन्सिस्टन्सी म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचे आहे. इनिशियल सेटिंग टाइम म्हणजे काय, आता बघा इनिशियल सेटिंग टाइम डिटरमाइन करत असताना आपल्याला स्टँडर्ड कन्सिस्टन्सीची जी व्हॅल्यू आहे ती यूज करायची असते. बट इनिशियल सेटिंग टाइम काय सांगतो आपल्याला, तुमच्या सिमेंट पार्टिकल मध्ये वॉटर जेव्हा तुम्ही ऍड केलं तर हे गेलं प्लास्टिक स्टेट मध्ये, हे पहिल्यांदा गेलं प्लास्टिक स्टेटमध्ये. आता हळूहळू काय होतं की हे प्लास्टिक स्टेटमधून हळूहळू परत सॉलिड स्टेटमध्ये जायला सुरुवात करतं, म्हणजेच प्लास्टिसिटी लूज व्हायला सुरुवात होते, प्लास्टिसिटीचा लॉस व्हायला सुरुवात होते. आता हे प्लास्टिसिटी प्रॉपर्टी काय असतं, की प्लास्टिसिटी प्रॉपर्टीमुळे कॉन्क्रीटला आपण पाहिजे तो शेप देऊ शकतो, तुम्ही तुमच्या फॉर्मवर्कमध्ये इझिली प्लेस करू शकतो,
बट हे जर प्लास्टिसिटी लॉस व्हायला गेली तर तेव्हा मात्र हे आपण करू शकत नाही. आपल्याला डिफिकल्टी येतात प्लेसिंगच्या मेथड्समध्ये. त्यामुळं जोपर्यंत हे प्लास्टिक स्टेटमध्ये आहे तोपर्यंतच आपल्याला प्लेसमेंट जे आहे कॉन्क्रीटची करून घ्यायची असते. मग प्लेसमेंटच्या आधी ट्रान्सपोर्टेशन पण झालं पाहिजे. मग ज्या मोमेंटला ही प्लास्टिसिटी लूज व्हायला सुरुवात होते त्या मोमेंटच्या टाइमला आपण म्हणतो इनिशियल सेटिंग टाइम. आणि ज्या मोमेंटला ही प्लास्टिसिटी पूर्ण लॉस होते, पूर्णच्या पूर्ण प्लास्टिसिटीचा लॉस होतो, अशी जी मोमेंट असते त्या मोमेंटच्या टायमिंगला आपण फायनल सेटिंग टाइम असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? फायनल सेटिंग टाइम असं म्हणतो. सो इनिशियल सेटिंग टाइमच्या वेळेला ही निडल यूज केलेली असते जी आता सांगितली 1 mm² ची. आणि हे असा अॅन्युलर रिंग यूज केलेली असते ज्यामध्ये गॅप ठेवलेला असतो 0.5 mm चा. सो इनिशियल सेटिंग टाइमसाठी जी काय प्रोसिजर आहे त्यामध्ये वॉटरचा पर्सेंटेजवर क्वेश्चन विचारतील तर 0.85 टाइम्स ऑफ स्टँडर्ड कन्सिस्टन्सी इतकं वॉटर आपल्याला घ्यायचं असतं. जे काय पर्सेंटेज मिळेल तुम्हाला ते पर्सेंटेज विथ रिस्पेक्ट टू सिमेंट घ्यावं लागतं आणि ती टेस्ट करावी लागते. आणि तीच टेस्टवर आपण पुढे कॅरी फॉरवर्ड जे आहे फायनल सेटिंग टाइम करतो. फायनल सेटिंग टाइमच्या वेळेला काय होतं बघा, फायनल सेटिंग टाइम म्हणजे काय, पूर्णपणे कॉन्क्रीट सेट झालेला होता. मग कॉन्क्रीट पूर्ण सेट झाला असेल किंवा सिमेंट पूर्ण सेट झाला असेल. सो बघा, तुम्ही बऱ्याचदा बघितलं असेल एखाद्या ठिकाणी कॉन्क्रीटिंग काम झालं, फ्लोरिंगचं काम झालं आणि इथून सपोज एखादं डॉग आहे, हा इथून गेला, सपोज इथून गेला डॉग किंवा दुसरं कुठलंही अॅनिमल गेलं किंवा एक माणूस गेला, तर त्याच्या पायाचे ठसे इथं दिसतात आपल्याला. पायाचे ठसे दिसतात, तेच तुम्ही दुसऱ्या दिवशी बघा. दुसऱ्या दिवशी आपण तिथून गेलो तर आपल्याला पायाचे ठसे दिसत नाहीत. कारण का? पूर्णपणे प्लास्टिसिटीमध्ये लॉस झालेला असतो. सेम तसंच इथंही ठसेच घेतले जातात, तुमचं इम्प्रेशन घेतलं जातं. सो काय केलं जातं, ही अशी निडल होती, इथं हा अॅन्युलर रिंग होती, तर हा गॅप होता 0.5 mm चा. सो सुरुवातीला जेव्हा प्लास्टिक स्टेटमध्ये असेल तेव्हा इम्प्रेशन जे आहे सेंट्रल निडल पण असेल, अॅन्युलर रिंग पण असेल. पण जेव्हा प्लास्टिक स्टेटमध्ये पूर्णपणे बाहेर पडेल, सॉलिड स्टेटमध्ये जाईल, तेव्हा मात्र हा हे इतकंही पेनिट्रेशन होणार नाही, त्यामुळे फक्त डॉट दिसेल. मग ज्या पॉईंटला हा फक्त डॉट दिसतो आणि अॅन्युलर रिंगचे जे काय साईडची जी रिंग आहे तुमची डिसअपियर होते, तो पॉईंट म्हणजे तुमचा फायनल सेटिंग टाइमचा असतो. सो आता हे किती असलं पाहिजे, जर ओपीसी असेल तर इनिशियल सेटिंग टाइम 30 मिनिटांपेक्षा जास्त पाहिजे. म्हणजे ह्या अर्ध्या तासात आपण ट्रान्सपोर्टेशन जे आहे कम्प्लीट करून प्लेसिंग जे आहे कम्प्लीट करू शकतो. हे जर लो हीट सिमेंट असेल तर 1 तासापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. लाईम पोझोलेनिक सिमेंट असेल तर 2 तासापेक्षा जास्त असणं गरजेचं आहे. फायनल सेटिंग टाइम हे सेटिंग पूर्णपणे कधी, पूर्ण फायनल कधी झालं पाहिजे, तर इथं मात्र हे लेस दॅन 10 आवर्स किंवा लेस दॅन 600 मिनिट्स असणं गरजेचं आहे. म्हणजे 10 तासापेक्षा कमी आणि अर्ध्या तासापेक्षा जास्त यामध्ये असणं गरजेचं आहे. त्यानंतर ही टेस्ट झाल्यानंतर आपण स्ट्रेंथ टेस्ट जी आहे ही डिटरमाइन करतो. कॉम्प्रेसिव स्ट्रेंथ आणि टेन्साइल स्ट्रेंथ महत्वाची असते आपली. कॉम्प्रेसिव स्ट्रेंथ यामध्ये जी सँड यूज केली जाते याचं नाव लक्षात ठेवा, स्टँडर्ड सँड, जी इन्नूर सँड आहे. इन्नूर या जेव्हा साऊथ साईडला याचा मोस्टली सुरुवातीला यूज झाला होता. सो साऊथ साईडला एक सिटी आहे इन्नूर नावाची, तिथली जी सँड असते ती जी सँड आहे ही स्टँडर्ड सँड म्हणून आपण कन्सिडर करतो. आणि 1:3 किती प्रोपोर्शन असतं तुमचं, 1:3 हे लक्षात ठेवा. 1 पार्टिकल सिमेंटचा असेल आणि 3 पार्टिकल सँडचे असतील. क्वांटिटी ऑफ वॉटर किती असेल, P/4+3% यावर क्वेश्चन येईल. क्यूबची साईज किती असते, 70.6 mm किंवा 7.06 cm इतकी साईज असते. तर हे इतके क्वेश्चन जे आहे ते क्वेश्चन तुमचे महत्वाचे असतील या ठिकाणी. मग याचे क्यूब तयार केले जातात, मग हे वेगवेगळ्या डेजला 3 days 7 days त्यानंतर तुमच्या 28 डेजला पाण्यामध्ये ठेवले जातात आणि त्याची आपण सीटीएम वर कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ डिटरमाइन करतो. सो इथं जर बघितलं तुम्ही तर हे 33 ग्रेड 43 ग्रेड अँड 53 ग्रेड ची 3 days 7 days आणि 28 डेज ची, ही 3 days 7 days आणि 28 डेज ची अशा या स्ट्रेंथ ज्या आहेत या महत्वाच्या फॅक्च्युअल डेटा आहे. यावर, या फॅक्च्युअल डेटावर सुद्धा तुम्हाला क्वेश्चन जे आहे ते क्वेश्चन विचारण्यात आलेले आहेत. ओके, ठीक आहे. तर हे टेबल महत्वाचा आहे तुमचा. त्यासोबतच ऑर्डिनरी असेल, पीपीसी असेल, लो हीट असेल, रॅपिड हार्डनिंग असेल, हाय अल्युमिना असेल, याच्यामध्ये कशा पद्धतीनं ह्या व्हॅल्यूज तुमच्या इन्क्रीज होत जातात हेही इथं दिलेलं आहे. सो तुम्ही जर बघितलं तर रॅपिड हार्डनिंग मध्ये 16 स्ट्रेंथ जी आहे, म्हणजे 3 दिवसाची जी स्ट्रेंथ होती ओपीसीची ती पहिल्याच दिवशी मिळते आपल्याला. पहिल्याच दिवशी 3 दिवसाची स्ट्रेंथ मिळते रॅपिड हार्डनिंगची, ठीक आहे. म्हणूनच त्याला आपण रॅपिड हार्डनिंग असं म्हणतो. त्यानंतर जर टेन्साईल स्ट्रेंथ मोस्टली जास्त केली जात नाही, बट जर करायची असेल आपल्याला तर हे असा शेप लागतो, याला ब्रॅकवेट असं म्हणतात, या असा शेप यूज केला जातो. इथं जे पर्सेंटेज आहे P/5 2.5% घेतलं जातं. परत सेम 1:3 जे काय आहे तुमचे मॉर्टर, त्याच मॉर्टरचं युज केलं जातं. आणि हा असा शेप काय तयार केलेला आहे, कारण
तिथे वीक झोन तयार होतो आणि ह्या वीक झोन मध्ये तुमचं जे फेल्युअर आहे प्युअरली टेन्साईल फेल्युअर येतं. म्हणून ही अशा पद्धतीचा शेप या ठिकाणी युज केलेला असतो. त्यानंतर आता साऊंडनेस टेस्ट जी आहे फिफ्थ नंबरची, इथं कन्फ्युजन बऱ्याच जणांचं मुलांचं होतं की साऊंड याचा अर्थ काहीतरी म्युझिक सिस्टीमशी रिलेटेड आहे का किंवा काय असं काय का, तर नाही, हे व्हॉल्यूमच्या चेंजशी रिलेटेड आहे, चेंज इन व्हॉल्यूमशी रिलेटेड आहे. सो जर तुमच्या सिमेंटमध्ये एक्स्ट्रा लाईम असेल, एक्स्ट्रा मॅग्नेशिया असेल, तर हा काय करतो, सल्फर सोबत अटॅक, सल्फर सोबत रिॲक्शन करतो, त्याला सल्फर अटॅक म्हणतो आपण. हा सल्फर अटॅक तुमच्या सिमेंटमध्ये असेल, बाहेर बऱ्याच ठिकाणी असतो, वॉटरमधून सुद्धा हा परत येतो सिमेंटमध्ये. सो यामध्ये काय होतं की यांच्यामध्ये रिॲक्शन होते, म्हणजे रिॲक्शन झाली की काही प्रोडक्ट तयार करतात, आणखी काहीतरी जेल तयार करतं, मग जेल तयार झालं म्हणजे व्हॉल्यूम वाढला, मग फॉर्मवर्क मधून कॉन्क्रीट बाहेर येण्याचा ट्राय करतं, म्हणजे बाहेर यायचं ट्राय करत असताना क्रॅक्स पडतात आणि फेल्युअर होण्याचे चान्सेस वाढतात. म्हणून हा व्हॉल्यूम आपल्याला कॉन्स्टंट ठेवणं गरजेचं असतं. म्हणून हे तुमच्या सिमेंटमध्ये एक्स्ट्रा लाईम आहे का, एक्स्ट्रा मॅग्नेशिया आहे का, हे चेक करण्यासाठी जी टेस्ट केली जाते त्याला आपण साऊंडनेस टेस्ट असं म्हणतो. यासाठी दोन आहेत, ऍटोक्लेव टेस्ट आहे आणि ली चॅटेलियर टेस्ट आहे. ऍटोक्लेव आपल्याला लाईमचं पण सांगतं आणि मॅग्नेशिया पण सांगतं. ली चॅटेरियल फक्त लाईम बद्दल इन्फॉर्मेशन देतं, फक्त लाईम बद्दलची इन्फॉर्मेशन जी आहे ही ली चॅटेरियल देतं. ऍटोक्लेव जे आहे तुम्हाला मॅग्नेशिया बद्दल पण सांगतं, फ्री लाईम बद्दल सांगतं. सो या ठिकाणी ली चॅटेरियल मध्ये आपल्याला पर्सेंटेज ऑफ जे वॉटर आहे हे 0.78 इतकं पर्सेंटेज ठेवावं लागतं तुम्हाला. मग तुमचा हा असा सेटअप असतो, हा असा तुमचा सेटअप असतो. यामध्ये सगळं हे भरलेलं असतं तुमचं. मग सुरुवातीला जे आहे हे आपण पाण्यामध्ये ठेवतो, ठीक आहे. त्यानंतर या दोन इंडिकेटर जे आहेत यामधले डिस्टन्स घेतो आपण. 24 आवर्ससाठी नॉर्मल जे काय टेम्परेचर असतं आपलं रूम टेम्परेचर, त्यामध्ये प्लेस केलं जातं आणि या दोन इंडिकेटर मधलं डिस्टन्स घेतलं जातं. नंतर हा सगळा सेटअप परत पाण्यामध्ये ठेवला जातो, बॉइलिंग केलं जातं वॉटरला 2 ते 3 तासासाठी. बॉइलिंग केल्यामुळे काय होतं की हायड्रेशन प्रोसेस कम्प्लीट होऊन जाते फास्टमध्ये, ऍक्सिलरेटेड होतं सगळं पूर्णपणे. आणि त्यामुळे हायड्रेशन झाल्यानंतर जे काय फ्री लाईम होता, हा फ्री लाईम तुमचा रिॲक्ट होतो आणि व्हॉल्यूम इन्क्रीज करतो. मग परत एकदा या दोन इंडिकेटर मधलं डिस्टन्स घेतलं जातं, त्या दोघांमधला डिफरन्स चेक केला जातो आणि हा डिफरन्स तुमच्या 10 mm पेक्षा कमी असणं गरजेचं असतं. तर या डायमेन्शनवर पण क्वेश्चन आलेले आहेत, सो लक्षात ठेवा. 165 mm टोटल तुमची अशी लेंथ आहे, 30 mm तुमची डायमीटर आहे, यावर सुद्धा क्वेश्चन तुम्हाला विचारण्यात आलेले आहेत. आणि तुमची जी काय हाईट आहे ही पण 30 mm असते. सो असा सेटअप असतो. आणि यामध्ये जसं सांगितलं मी तुम्हाला की 10 mm पेक्षा कमी तुमचं जे काय डिफरन्स असला पाहिजे. ऍटोक्लेव्ह मध्ये काय केलं जातं, हे असं ओव्हन सारखं स्ट्रक्चर असतं. तुम्हाला हे या साईजचे जे काय सॅम्पल्स आहेत ते तयार करावे लागतात आणि हे परत तुम्हाला जे काय प्रेशर दिलेलं आहे या प्रेशरला या ऍटोक्लेव्ह मध्ये प्लेस केलं जातं आणि व्हॉल्यूम मध्ये किती चेंज होतो हा चेक केला जातो. आणि हा चेंज जो आहे हा 0.8% पेक्षा कमी असेल तरच आपण त्या सिमेंटला सिलेक्ट करतो. सो अशा पद्धतीच्या ह्या टेस्ट आहेत. ह्या सोडून आणखी काही टेस्ट आहेत, जसं की हीट ऑफ हायड्रेशन असेल, त्यासाठी कॅलरोमीटर टेस्ट, कॅलरोमीटर इन्स्ट्रुमेंट युज केलं जातं. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी टेस्ट जे 3.14 3.15 घेतो आपण, त्याच्यासाठी परत ली चॅटेरियल फ्लास्क आपण युज करतो. तर चला परत आता टेस्टशी रिलेटेड क्वेश्चन सर्वांनी सांगायचे आहेत. टेस्टशी रिलेटेड क्वेश्चन सर्वांनी सांगायचे आहेत. चला आन्सर द्या 1 by 1 क्वेश्चन नंबर 11 पासून. चला सांगा पटकन, सर्वांनी सांगायचं आहे. विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज ऑफ ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट इज मेजर्ड इन टर्म्स ऑफ स्पेसिफिक सरफेस अँड एक्सप्रेस्ड इन मीटर स्क्वेअर पर kg. बघा आताचा रिसेंट क्वेश्चन आहे, TCS जिथं लिहिलेलं आहे ते आताचे रिसेंटली क्वेश्चन आहेत. IBPSC तर क्वेश्चन आपल्याला डायरेक्ट मिळत नाहीत, बट ते याच लेवलचे असतात, ठीक आहे, याच लेवलचे असतात. फक्त जे हँडबुक आलेलं आहे त्यानुसार इतकं लक्षात येत आहे की मे बी तुम्हाला 5 ऑप्शन्स असतील, ठीक आहे, मे बी 5 ऑप्शन्स असतील, एवढा चेंज होईल. बट क्वेश्चनची लेवल बऱ्यापैकी तुमची दोन्हीची एक सारखीच असेल, ठीक आहे, जास्त काही फरक असणार नाही. तुम्हाला कंटेंटवर भर द्यायचा आहे, उगच त्याचं टेन्शन घेऊन बसायचं नाही. सिलॅबसला कव्हर केलात, चांगल्या पद्धतीने रिव्हिजन केलात, तर मग पेपर IBPS घेऊ दे, TCS घेऊ दे, MPSC घेऊ दे किंवा आणखी कोणतर घेऊ दे, तुमची जर तयारी तितकी चांगली असेल तर एक्झाम कोण पण घेऊ दे, तुम्हाला काही फरक पडणार नाही, ठीक आहे. बघा आता या ठिकाणी विच ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टीज, कुठली प्रॉपर्टीज आपण मीटर स्क्वेअर पर kg मध्ये सांगतो. सर्फेस एरिया, अँड सर्फेस एरिया कशाशी रिलेटेड आहे, तुमच्या फाईननेसशी रिलेटेड आहे. सो फर्स्ट ऑप्शन इज करेक्ट. नेक्स्ट, द पर्पज ऑफ द साऊंडनेस टेस्ट इज, साऊंडनेस टेस्टचा पर्पज काय असतो, साऊंडनेस टेस्टचा पर्पज काय असतो, कशासाठी केलं होतं आपण, बघा ज्यांना काहीच माहित नाही ते साऊंड प्रूफ वगैरे असं काहीतरी सिलेक्ट करतील, ठीक आहे. तर हे कशाशी रिलेटेड आहे, फ्री लाईम आहे की नाही हे आपण चेक करतो. सो फर्स्ट ऑप्शन जो आहे हा फर्स्ट ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल. क्वेश्चन नंबर 13 सांगा सर्वांनी,
When water is added to cement, it starts setting. The final setting time of a cement is. चला सांगा आता सांगितलं मी तुम्हाला फायनल सेटिंग टाइम जो आहे हा फायनल सेटिंग टाइम काय असला पाहिजे 10 आवर्स पेक्षा कमी म्हणजे 600 मिनिट्स पेक्षा कमी म्हणजे नॉट मोर दॅन 600 मिनिट्स नॉट मोर दॅन 600 मिनिट्स. क्वेश्चन नंबर 14 सांगा सेटिंग टाइम ऑफ अ सिमेंट इज डिटरमाइंड बाय सेटिंग टाइम जे आहे सेटिंग टाइम साठी कुठलं इंस्ट्रुमेंट किंवा कुठलं अपरेटस यूज केलं जातं तर सेटिंग टाइम ऑफ अ सिमेंट साठी आपण काय यूज करतो सेटिंग टाइम असू दे तुमचं कन्सिस्टन्सी असू दे सेटिंग मध्ये परत इनिशियल असू दे फायनल असू दे सगळ्यासाठीच आपण काय यूज करतो विकॅट अपरेटस किंवा विकॅट निडल अपरेटस. सो या ठिकाणी ऑप्शन डी जो आहे ऑप्शन डी तुमचा करेक्ट असेल. फॉर टेस्टिंग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ अ सिमेंट द साईज ऑफ अ क्यूब यूज द इज. चला हे सांगा हा यस ऍग्रीगेट आणि कॉन्क्रीट पण घेणार आहे शेवटपर्यंत सर्वांनी थांबायचं आहे ललित तुमचं कॉन्क्रीट आणि ऍग्रीगेट पण असणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत थांबायचं आहे. फॉर टेस्टिंग कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ अ सिमेंट द साईज ऑफ द क्यूब यूज्ड इज तर किती होता 70.6 mm ऑप्शन बी जो आहे ऑप्शन बी करेक्ट असेल. फायनर ग्राइंडिंग ऑफ अ सिमेंट चला याचं सांगा आन्सर. फायनल ग्राइंडिंग काय करतो सगळं फायनल ग्राइंडिंग मुळे काय होणार आहे सर्वांनी सांगायचं आहे. फाईन ग्राइंडिंग केल्यामुळं क्वेश्चन नंबर 14 चा आन्सर चला सांगायचं सर्वांनी 16 चा आन्सर सर्वांनी सांगायचं आहे. फायनल ग्राइंडिंग मुळे काय होईल बघा मगाच सांगितलं होतं मी तुम्हाला फायनल ग्राइंडिंग केल्यामुळे काय होतं की तुमचा सरफेस एरिया जो आहे हा सरफेस एरिया वाढतो आणि सरफेस एरिया वाढल्यामुळे काय होतं की हायड्रेशनचा रेट जो आहे हा वाढतो. हायड्रेशनचा रेट वाढल्यामुळे हा फरक जो आहे कशावर पडतो सुरुवातीच्या पोर्शनवर पडतो. सो त्यामुळे या ठिकाणी काय असेल अफेक्ट्स ओनली द अर्ली डेव्हलपमेंट सुरुवातीची जी डेव्हलपमेंट आहे त्यालाच फक्त हा फरक पडणार आहे. फायनल जी होती ही फायनल तशीच राहील तुमची तुम्ही ऍट द एंड जेव्हा बघाल तेव्हा जी काय तुमचं सिमेंट होतं जे जितकं स्ट्रेंथ अचीव करू शकत होतं तितकीच राहील. बट फाईन ग्राइंडिंग केल्यामुळे काय होतं की अर्ली जी स्ट्रेंथ आहे अर्ली स्ट्रेंथ वाढते म्हणजेच अर्ली डेव्हलपमेंट ऑफ अ स्ट्रेंथला हा फायदेशीर असतो. फायनलला काय याच्यामुळे जास्त फरक पडत नाही. फॉर टेस्टिंग कॉम्प्रेसिव्ह अँड टेन्साईल स्ट्रेंथ ऑफ अ सिमेंट द सिमेंट मॉर्टर इज मेड बाय मिक्सिंग सिमेंट अँड स्टँडर्ड सँड तर काय प्रोपोर्शन सांगितलं होतं मी तुम्हाला 1:3 काय प्रोपोर्शन सांगितलेलं आहे 1:3 या प्रोपोर्शन मध्ये आपण सिमेंट आणि स्टँडर्ड स्टँडला घेतो. ड्युरिंग फील्ड टेस्ट द सिमेंट इज सेड टू बी प्युअर अँड ऑफ अ गुड क्वालिटी वेन बघा याचा आन्सर सांगा सर्वांनी जेव्हा आपण सिमेंटची फील्ड टेस्ट केली द कलर ऑफ द सिमेंट युनिफॉर्मली ग्रीनिश ग्रे कलर आहे करेक्ट आहे. हँडफुल ऑफ अ सिमेंट थ्रोन इन टू बकेट वॉटर फ्लोट करेक्ट आहे. हँड इज थ्रस्टेड इन टू बॅग ऑफ अ सिमेंट इट फील्स कूल करेक्ट आहे. सो ऑल ऑफ द अबाव जे आहे या ठिकाणी करेक्ट असेल. क्वेश्चन नंबर 19 बघा अगदी फॅक्च्युअल अगदी डिटेल लेवलला क्वेश्चन आलेले आहेत. इन विकॅट अपॅरेटस द डायमीटर ऑफ द विकॅट प्लंजर तर काय सांगितलं प्लंजर असेल तर 10 mm जर निडल असेल तर 1 mm स्क्वेअरची ती तुमची निडल असते आणि त्यासोबतच तुम्हाला एक जर फायनल सेटिंग हवा असेल तर 0.5 mm हाईटवर तितक्या स्मॉल गॅपवर एक अॅन्युलर रिंग सुद्धा 5 mm ची तुम्हाला त्या ठिकाणी दिलेली असते. त्यानंतर क्वेश्चन नंबर 20 एअर परमिएबिलिटी अपॅरेटस बघा आता हा आत्ताचा क्वेश्चन आहे. एअर परमिएबिलिटी अपॅरेटस टेस्ट इज यूज टू फाइंड द -- ऑफ अ सिमेंट डिटेल लेवलला गेलेत ठीक आहे अगदी डिटेल लेवलला गेलेत फक्त पहिल्या टेस्टवर न विचारता दुसऱ्या टेस्टवर पण गेलेत म्हणजे सीव्ह अनालिसिसवर न विचारता एअर परमिएबिलिटी पुढे जाऊन टर्बिडिटी मीटरवर येईल तुमचा क्वेश्चन. थर्ड जी टेस्ट आहे टर्बिडिटी मीटर त्यावर येईल क्वेश्चन तुम्हाला मे बी पुढच्या एक्झामिनेशन मध्ये. सो ही एअर परमिएबिलिटी असू दे सीव्ह अनालिसिस असू दे टर्बिडिटी मीटर असू दे कशासाठी आहे तुमच्या फाईननेस डिटरमाईन करण्यासाठीचे टेस्ट आहेत. फाईननेस डिटरमाईन करण्यासाठीच्या ह्या सगळ्या तुमच्या टेस्ट आहेत. तर हे टेस्टिंग ऑफ सिमेंटवर इतक्या टाईपचे क्वेश्चन जे आहेत हे वेगवेगळे टाईपचे क्वेश्चन तुमचे विचारले जातील ठीक आहे. नेक्स्ट बघा आता नेक्स्ट जो पॉइंट आहे तो आहे टाईप्स ऑफ अ सिमेंट. लेक्चर रेकॉर्डेड मध्ये राहील बट इथं तुम्ही बघायचं आहे जितक्या फास्ट मध्ये या मोशन मध्ये तुमची रिव्हिजन होईल तितके परत रेकॉर्डेड बघताना होणार नाही. लाईव्ह स्वरूपात जे बघाल तुम्ही ते परत रेकॉर्डेड मध्ये होणार नाही. जे इथं तुम्हाला चॅटचा ऑप्शन आहे आन्सर देण्याचं जे काही फॅसिलिटी आहे हे तुम्हाला रेकॉर्डेड मध्ये नाही मिळणार त्यामुळे लाईव्ह मध्ये बघा ठीक आहे. टाईप्स ऑफ अ सिमेंट बघा हे इतके वेगवेगळ्या टाईपचे सिमेंट्स आहेत जे काय तुमचे वेगवेगळे टाईपचे सिमेंट्स आहेत इतके सारे आहेत. तर यामधले आपण महत्वाच्या गोष्टी बघूयात. आता टाईप्स ऑफ सिमेंट मध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय येतं ऑर्डिनरी पोर्टलँड सिमेंट. तीन टाईपचे ओपीसी येतात तुमचे 33, 43, 53. याची जी काय 28 डेजची स्ट्रेंथ असते ही चेंज होते 33, 43, 53. हे कशामुळे चेंज होते कारण आपण
ग्राइंडिंग करतो जास्त सरफेस एरियाला वाढवतो म्हणून आपल्याला अर्ली स्ट्रेंथ जी आहे ही अर्ली स्ट्रेंथ या ठिकाणी मिळते सरफेस एरियाला आपण वाढवण्याचं काम करतो. नंतर येतं रॅपिड हार्डनिंग सिमेंट. आता बघा टाइप ऑफ सिमेंट मध्ये क्वेश्चन्स दोन प्रकारचे येतील की त्याचं मॅन्युफॅक्चरिंग करत असताना काय चेंज केलेला आहे आणि दुसरा जो क्वेश्चन तयार होईल हा त्याच्या युजेसवर तयार होईल की त्याचे युजेस काय काय आहेत असे दोन टाइपचे क्वेश्चन्स येतील. सो रॅपिड हार्डनिंग सिमेंट मध्ये जर बघितलं आपण तर यामध्ये दोन गोष्टींमुळे ही स्ट्रेंथ आपल्याला लवकर मिळते. पहिली म्हणजे यामध्ये काय केलेलं असतं ग्राइंडिंग जास्त केलेलं असतं आणि ग्राइंडिंग केलेलं मटेरियल जास्त वापरलेलं असतं. ठीक आहे हे झालं पहिलं. याच्यामुळे सरफेस एरिया वाढतो इनिशियल स्ट्रेंथ वाढते हा झाला पहिला फॅक्टर. दुसरा काय केलेला आहे बघा यामध्ये की तुमचा सी3एस जो होता जो सी3एस आहे तुमचा हा जो काय सी3एस आहे याचं कंटेंट वाढलं कारण हा अर्ली स्ट्रेंथ देतो आपल्याला त्यामुळे याचं कंटेंट वाढवलं जातं आणि सी2एसचं कंटेंट जे आहे कमी केलं जातं. फायनल स्ट्रेंथ देणारा जो होता हे कमी केलं जातं. म्हणजे सरफेस एरिया जो आहे या सरफेस एरियावर क्वेश्चन विचारतील 3250 हे लक्षात ठेवा. एरिया जो आहे हा एरिया तुमचा वाढवलेला आहे. काय कंटेंट वाढवला सी3एस वाढवलेला आहे. बाकी हे फॅक्टर सेम असतील 30-10 hours. फक्त इथे बघा वन डे स्ट्रेंथ जी आहे ही 3 days ची मिळाली आपल्याला आणि 3 days 3 days 3 दिवसामध्ये जी स्ट्रेंथ मिळाली ही 7 दिवसात जी ओपीसी मध्ये मिळत होता त्याच्यापेक्षाही जास्त स्ट्रेंथ इथे मिळाली. याचा युजेस काय आहेत की रिपेरिंग वर्क जिथं जिथं लागणार आहे रिपेरिंग वर्क जिथं जिथं फास्ट आपल्याला वर्क हवा आहे त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी तुमच्या ठप्प होऊन बसलेल्या आहेत बाकीच्या सगळ्या गोष्टी अशा ठिकाणी तुम्हाला रॅपिड हार्डनिंगचा युज करायचा. मग काय काय असू शकतात आणखी काय काय असू शकतात प्री फॅब्रिकेटेड मध्ये असेल जिथं फॉर्मवर्कचे लिमिटेशन आहे फॉर्मवर्क लगेच रिमूव्ह करायचं अशा ठिकाणी असेल रिपेरिंग वर्क असेल कोल्ड वेदर कॉन्क्रिटिंग असेल अशा ठिकाणी तुम्हाला रॅपिड हार्डनिंग सिमेंट जो आहे याचा युज करायचा आहे. हाय अल्युमिना सिमेंट थर्ड टाईपचा जो सिमेंट आहे यामध्ये काय केलं जातं की बॉक्साईड जे आहे या बॉक्साईडमध्ये अल्युमिनियमचं कंटेंट जास्त असतं. मग या ठिकाणी काय केलं जातं की 40% बॉक्साईड 40% लाईम आणि 50% आयर्न ऑक्साईड याचं मिक्सर केलं जातं आणि यामध्ये अल्युमिनाचं पर्सेंटेज 32% कमी नाही याची खात्री घेतली जाते. म्हणजेच 32% जास्त आहे हे चेक केलं जातं. यावर आता रिसेंटली आता जी एक्झामिनेशन झाली तुमची म्हाडा एक्झाम टीपी एक्झाम याचपैकी कुठल्या तरी याच्यामध्ये यावर क्वेश्चन आला होता. मोस्टली आय थिंक टीपीए मध्ये आला असावा पण या रिसेंटली याच्यामध्ये झाले रिसेंटलीच याच्यामध्ये यावर क्वेश्चन आलेला आहे किंवा म्हाडामध्ये आला असावा या आत्ताच्याच एक्झामिनेशनमध्ये यावर क्वेश्चन आलेले आहे. तर हे लक्षात ठेवायचं की यामध्ये बॉक्साईड लाईम आणि आयर्न ऑक्साईड या तिघांचा युज केलेला असतो आणि अल्युमिनाचं जे पर्सेंटेज आहे हे 32 असतं. त्यामुळे याला आपण पोटलँड सिमेंट म्हणत नाही ऑर्डिनरी पोटलँड सिमेंट पण आहे वेगळाच टाईप येतो तुमचा. ठीक आहे त्यामुळं आता याचे युजेस इथं दिलेले आहेत की जिथं फायर रजिस्ट करायचं आहे ऍसिडिक वॉटर आहे सल्फेट्स आहेत अशा ठिकाणी आपण ह्या हाय अल्युमिनाचा जो आहे हा हाय अल्युमिनाचा यूज करतो. त्यानंतर सल्फेट रजिस्टिंग सिमेंट आता मगाशीच बघितलं आपण सल्फरमुळे काय होतं की सल्फरमुळे तुमचा व्हॉल्यूम चेंज होत असतो. आता हे सल्फर बऱ्याच ठिकाणी तुमचा अवेलेबल असतो. कुठल्या कुठल्या ठिकाणी सल्फर कंटेंट जास्त असतो सांगा कमेंट साईज करून. चला सांगा कमेंट साईज करून सांगायचं की सल्फर कुठं कुठं जास्त असतो. ठीक आहे सो आता सल्फर जे आहे हे सुपर तुमचं जे काय सल्फेट रजिस्टिंग जे आहे आता सल्फेटच्या रजिस्टिव्ह कॅपॅसिटी होती कुणामुळे कमी होत होती तुमच्या सी3एमुळे कमी होत होती आणि सी4एमुळे कमी होत होती. मग काय केलं जातं यालाच कमी करायचं. या सी3एमुळे काय होतं की माझी जी काय सल्फेटला रजिस्ट करण्याची कॅपॅसिटी होती ही कमी होत होती. मग आता ही वाढवण्यासाठी मला सी3एच्या कंटेंटला कमी करावं लागतं. सो सी3एच आणि सी4एफचं जे कंटेंट आहे हे कमी केलं जातं. कशा कोणत्या केसमध्ये सल्फेट रजिस्टिंगच्या केसमध्ये त्यामुळे सल्फर अटॅकला काय होतं तुम्हाला मदत होते. मग आता याचे युजेस कुठे आहेत मरीन कंडिशन्स असतील तिथं सल्फर अटॅक जास्त असतो. त्यानंतर फाउंडेशनमध्ये बेसमेंटमध्ये जर ग्राउंड वॉटर येत असेल तर तिथं तुमचा सल्फर अटॅक जास्त असतो. त्यानंतर पाईप्स तुम्ही यूज करत आहात फॅब्रिकेशनचं कन्स्ट्रक्शन करत आहात आणि त्या पाईप्स जर तुमच्या सॉइल मध्ये जिथं तुमचं मार्शी लँड आहे किंवा जिथं सल्फेट बेरिंग सॉइल्स आहेत अशा ठिकाणी जाऊन त्या जर पाईप्स युज करणार असाल तर अशा पाईपच्या कन्स्ट्रक्शनसाठी सुद्धा सल्फेट रजिस्टिंग सिमेंट तुम्हाला युज करायचं आहे. आणि त्यासोबतच सीवेज ट्रीटमेंट वर्क असेल तर त्या ठिकाणी सल्फरचा अटॅक जास्त असण्याचे चान्सेस असतात. अशा सगळ्या ठिकाणी सल्फेट रजिस्टिंग सिमेंटचा आपल्याला युज करायचा असतो. त्यानंतर आता दुसरी जी स्लाईड आहे आपल्या इथं पेजचं लिमिटेशन आहे त्यामुळे मला जस्ट 1 मिनिटाचा वेळ द्या मी पुढच्या स्लाइड ज्या आहेत या पुढच्या स्लाइड यामध्ये ऍड करतो. पुढच्या ज्या स्लाइड्स आहेत या मी यामध्ये ऍड करतो. याला फक्त जस्ट मला 1 मिनिट लागेल जस्ट मिनिट.
पहिल्या याच्यामध्ये आता बघा आपण सिमेंटच्या प्रॉपर्टीज बघितलेल्या, सिमेंटच्या टेस्ट बघितल्या, सिमेंटच्या आता आपण टाईप्स बघत आहोत. सो पीडीएफ खूप मोठी आहे, त्यामुळे मला पार्टमध्ये ऍड करावी लागत आहे, कंटेंट जास्त आहे त्यामुळे पार्टमध्ये मला ऍड करावं लागत आहे. लाईव्ह आहे का सुरू? एकदा मला कोणीतरी कन्फर्मेशन द्या. क्लिअर आहे का एकदा सांगा मला कोणीतरी. चार्ट ऑप्शन चा यूज करून आय थिंक बफरिंग होत होतं, बट आता क्लिअर आहे का? ठीक आहे, नाव इट इज क्लिअर. ओके ठीक आहे, बघा आता या ठिकाणी आपण सल्फेट रेझिस्टिंग सिमेंट बघत होतो, तर त्याच्या या प्रॉपर्टीज आहेत. इथं जी स्ट्रेंथ आहे जवळपास तुमची ओपीसी सारखीच स्ट्रेंथ तयार होते, पण इथं तुम्हाला जो काय एरिया आहे हा एरिया तुम्हाला वाढवावा लागतो. 400 मीटर स्क्वेअर पर केजी म्हणजेच 4000 सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम. 4000 सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम हा इतका एरिया जो आहे हा तुम्हाला युज करावा लागतो. कोणत्या केसमध्ये? ह्या सल्फेट रेझिस्टिंग सिमेंटमध्ये. आता पुढचं जे सिमेंट आहे ते कुठलं आहे बघा, पोर्टलँड स्लॅग सिमेंट. यामध्ये काय केलं जातं की पोर्टलँड सिमेंटची जी क्लिंकर होती, जी सुरुवातीला आपण बघितली होती क्लिंकर, ही क्लिंकर काय केली जाते तुमच्या जिप्सम सोबत आणि काही ब्लास्ट फर्नेस स्लॅग सोबत, जे काय वेस्ट मटेरियल असते एक, त्यामध्ये ऍड केलं जातं आणि जे सिमेंट तयार होतं त्या सिमेंटला आपण पोर्टलँड स्लॅग सिमेंट असं म्हणतो. तर स्लॅग त्यामध्ये ऍड केलेले असते, जे काय वेस्ट प्रोडक्ट पावडर फॉर्मॅटमध्ये आहे ते तुम्ही क्लिंकर मध्ये युज करत असाल तर त्याला पोर्टलँड स्लॅग सिमेंट असं म्हणतात. मग त्याचं काय असतं ऍडव्हान्टेजेस? हीट ऑफ हायड्रेशनला कमी करतं, पोअर स्ट्रक्चर जे आहे त्या पोअर स्ट्रक्चर बद्दल त्या इम्प्रूव्हमेंट करतं, परमेबिलिटीला रिड्यूस करतं आणि त्यासोबतच केमिकल अटॅकला इन्क्रीज जे आहे हे इन्क्रीज करतं, केमिकल अटॅकच्या रेजिस्टन्सला. त्यानंतर तुमचं जे आहे हे लो हीट सिमेंट. आता लो हीट सिमेंटवर आतापर्यंत मॅक्झिमम क्वेश्चन्स आलेले आहेत. वुडवर्क आज तर नाही होणार आपला, आज आपण फक्त कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी बघत आहोत. सो वुडवर्क तर नाही, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीशी रिलेटेड आज सगळा पार्ट आहे. सो लो हीट सिमेंट जे आहे तर यामध्ये हीट ऑफ हायड्रेशनचा जे कंटेंट असतो, या हीट ऑफ हायड्रेशनच्या कंटेंटला, हीट ऑफ हायड्रेशनची जी व्हॅल्यू असते त्याला कमी केलं जातं. काय होतं? जेव्हा मास कॉन्क्रीटिंग असतं, जिथं खूप जास्त कॉन्क्रीट यूज करायला लागलं, जसं की डॅम कन्स्ट्रक्शन असेल, तर इथं जर आपण नॉर्मल सिमेंट यूज केलं तर हीट ऑफ हायड्रेशनचा प्रॉब्लेम खूप जास्त जाणवतो, खूपच जास्त हीट तुमची जनरेट होते आणि त्या ठिकाणी क्रॅक्स जे आहेत ते क्रॅक्स खूप मोठ्या प्रमाणात इन्क्रीज होतात. त्यामुळं तिथं काय केलं जातं की तुमचं जे काय लो हीट सिमेंट म्हणजेच काय की जे तुम्हाला हीट ऑफ हायड्रेशन प्रोव्हाइड करत होते त्याचंच कंटेंट कमी करायचं. मग म्हणजेच कोणकोण होतं? मगाशी सांगितलं होतं तुम्हाला की तुमचं जे C3S आहे आणि C3A आहे या दोघांच्या कंटेंटला कमी केलं जातं. बट जर C3S कमी केला तर स्ट्रेंथ वाढू शकतं, स्ट्रेंथ कमी होऊ शकते, म्हणून C2S जे फायनल स्ट्रेंथ देत होतं त्याचं कंटेंट परत वाढवलं जातं. मग यामध्ये 7 दिवसाची जी काय हीट बाहेर पडते ती 65 पेक्षा कमी असली पाहिजे आणि 28 डेजची जी हीट बाहेर पडते ही 75 पेक्षा कमी असणं गरजेचं आहे. तर या फॅक्च्युअल डेटावर तुमचा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता इथं आपण अर्ली स्ट्रेंथ देणारा कंटेंटला कमी केल्यामुळं ते बॅलन्स करण्यासाठी सरफेस एरिया परत वाढवावा लागतो. त्यामुळे 2250 जो होता ओपीसीचा त्याच्याऐवजी 3200 इतका एरिया जो आहे हा एरिया या ठिकाणी वाढवला जातो. याचा मेजर यूज मास कॉन्क्रीटिंग मध्ये असेल, जसं की डॅम मध्ये. आतापर्यंत मॅक्झिमम क्वेश्चन जे टाईप ऑफ सिमेंटवर आलेले आहेत ते लो हीट सिमेंटवरच आलेले आहेत, हे लक्षात ठेवा. सो हेच इथं सांगितले की सुरुवातीची स्ट्रेंथ कमी आहे कारण आपण C3S ला कमी केलं, बट C2S ला वाढवल्यामुळे फायनल परत आपली स्ट्रेंथ जी आहे ती मॅच होऊन जाते. फायनल जी स्ट्रेंथ आहे ती आपली या ठिकाणी मॅच होऊन जाते. त्यानंतर एक स्पेशल टाईपचं तुमचं आणखी एक सिमेंट येतं, क्विक सेटिंग सिमेंट. जे आपण अंडर वॉटरमध्ये काय होतं की आपल्याला सेटिंग लवकर होणं गरजेचं असतं, नाहीतर वॉटरमुळे तुमचं स्ट्रक्चर जे आहे, जे काय तुम्ही यूज करत आहात ते डॅमेज होऊ शकतं. त्यामुळे आपल्याला क्विक सेटिंग सिमेंट जे आहे अशा ठिकाणी यूज करावं लागतं. मग आता क्विक सेटिंग जर तयार करायचं असेल तर याच्या हे क्विक सेटिंग अवॉइड करण्यासाठी आपण काय केलं होतं बघा, जिप्समला यूज केलं होतं आपण. ठीक आहे, जिप्समचा यूज केल्यामुळे आपण फ्लॅश सेटिंगला अवॉइड करायचं. मग आता या जिप्समच्या कंटेंटलाच कमी करायचं. म्हणजेच काय, जिप्सम आपण काय यूज केला होता, सेटिंग होत होतं ते अवॉइड करत होतो, पण आता मला सेटिंग करू द्यायचं आहे, लवकर सेटिंग व्हायचं आहे माझं, मग जिप्समच्या पर्सेंटेजला कमी केलं जातं. सो इथं जिप्समचा कंटेंट कमी करून क्विक सेटिंग जे आहे हे क्विक सेटिंग सिमेंटला तयार केलं जातं. सो हे अंडर वॉटर कन्स्ट्रक्शनसाठी
जास्तीत जास्त याचा यूज केला जातो. ठीक आहे, ग्राउटिंग ऑपरेशन साठी सुद्धा याचा यूज केला जातो. क्विक सेटिंग म्हणजे काय बघा, 5 मिनिटांमध्ये ते इनिशियल सेटिंग टाइम जो आहे 5 मिनिटाचा असेल आणि फायनल सेटिंग टाइम जो आहे 30 मिनिटचा असेल. सो 5 मिनिट्स आणि 30 मिनिट्स ह्या दोन व्हॅल्यूज, फॅक्च्युअल व्हॅल्यूज तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत, यावर क्वेश्चन तुमचा तयार होतो. त्यानंतर मगाशी जे बघितलं आपण, हा यस ट्रेमेसाठी सुद्धा क्विक सेटिंग सिमेंटचा यूज होईल. मगाशी जे बघितलं आपण सल्फेट रेजिस्टिंग, आणखी एक असतो सल्फेट रेजिस्टिंग जो असतो तुमचा सुपर सल्फेटेड सिमेंट. सो सुपर सल्फेटेड मध्ये काय केलेलं असतं, जे काय तुमचं ग्रॅन्युलेटेड स्लॅग आहे, ही ग्रॅन्युलेटेड स्लॅग जी आहे ही मिक्स केली जाते तुमच्या जे काय सुरुवातीचं मटेरियल होतं आपलं त्या मटेरियल सोबत. एखादी स्लॅग जे काय असेल ही स्लॅग तुमच्या पोर्टलँड सिमेंट क्लिंकर सोबत मिक्स केली जाते. अशा सिमेंटला काय म्हणतात, सुपर सल्फेटेड सिमेंट. याचेही ऍडव्हान्टेजेस तेच आहेत जे सुपर सल्फेट होते त्याच्याने, याचे ऍडव्हान्टेजेस सेम आहेत. बट तिथं काय केलं होतं, आपण सी3A कंटेंटला कमी करून ते सिमेंट तयार केलं होतं. इथं काय केलं जातं, डायरेक्टली ओपीसीचं क्लिंकर वापरलं जातं जे कमी पर्सेंटेजमध्ये असेल आणि ग्रॅन्युलेट स्लॅग जे आहे जास्त वापरली जाते. सो याचा एरिया सुद्धा जो आहे 4000 cm² per gram इतका एरिया या सुपर सल्फेटेड सिमेंटचा ठेवला जातो. त्यानंतर याची ही स्ट्रेंथ जवळपास ओपीसी सारखीच असते, ओपीसी सारखीच हिची स्ट्रेंथ तयार होते तुमची. त्यानंतर हे 30 मिनिट्स आणि 600 मिनिट्स याच्यासाठी सुद्धा सेम आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं जे आता मोस्टली यूज केलं जातं, सिमेंट जास्तीत जास्त जे यूज केलं जातं, तर ते आहे तुमचं पोर्टलँड पोझोलिनिक सिमेंट, ज्याला आपण पीपीसी म्हणतो. याचे बरेचसे ऍडव्हान्टेजेस आहेत, बहुत खूप जास्त याचे मल्टिपल ऍडव्हान्टेजेस आहेत या पीपीसीचे. तर यामध्ये काय केलं जातं, मॅन्युफॅक्चरिंगच्याच वेळेला सिमेंट सोबत जे काय सिमेंट आहे त्याच्यासोबत पोझोलिनिक मटेरियल ऍड केले जातात. पोझोलिनिक मटेरियल म्हणजे काय, की आता तुमचंच एक्झाम्पल घ्या, तुम्ही स्वतः घरी बघा, बऱ्याचदा तुम्हाला वाटते की अभ्यासच करू वाटत नाही, बरोबर आहे. बट हेच जर तुम्ही जर दुसऱ्याला अभ्यास करताना बघितला, तुमचा मित्र असेल, तुमचे शेजारी असतील, त्याचा जर तुम्ही अभ्यास करताना बघितला, तेव्हा मात्र तुम्ही गप अभ्यासाला बसता, असं बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम असतो, बरोबर आहे. स्वतः एकट्याला अभ्यास करू वाटत नाही, बट ग्रुपमध्ये अभ्यास करायला, दुसरा अभ्यास करायला बसला की करू वाटतं. सेम तसंच असतं इथं. पोझोलिनिक मटेरियल स्वतः स्ट्रेंथ किंवा सिमेंटेशन प्रॉपर्टी देत नाही सुरुवातीला, बट हा जेव्हा मी सिमेंट सोबत वापरतो, जे सिमेंट ऑलरेडी वापरलेला आहे त्यासोबत मग पोझोलिनिक मटेरियल जर मी वापरलं, तेव्हा मात्र हा सिमेंटेशियस प्रॉपर्टी तुम्हाला देतो. अशा मटेरियलला म्हणतात पोझोलिनिक मटेरियल. अशा मटेरियलला काय म्हणतो आपण, पोझोलिनिक मटेरियल असं म्हणतात. ठीक आहे, मग हे फ्लाय ऍश मेनली यूज करतो आपण, GGBS असतं, ठीक आहे, मेटाकोलाइन असतं, बरेचसे असतात, बट मोस्टली आता जो यूज होतो तो जास्त कशाचा आहे, तुमच्या फ्लाय ऍशचा यूज केलेला जातो. आता याच्या ऍडव्हान्टेजेस खूप जास्त आहेत. मग आता हे असं का होतं समजून घ्या, जे कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार झालं होतं सुरुवातीला आपल्या हायड्रेशन रिॲक्शन मध्ये, हे कॅल्शियम हायड्रॉक्साईड तुमच्या पोझोलिनिक मटेरियल सोबत रिॲक्ट होतं आणि परत हे जे काही जेल आहे कॅल्शियम सिलिकेट हायड्रेट जेल, हे परत काय होतं तुमचं तयार होतं. मग आता जर मी पोझोलिनिक मटेरियल वापरलं नसतं तर हे कॅल्शियम हायड्रॉक्साईड तसंच राहिलं असतं, म्हणजे पुढे जाऊन इव्हॅपोरेशन होण्याचे पोर्स तयार झाले असते, मग परत परमिएबिलिटी वाढली असती. बट आता याचा ऍडव्हान्टेज काय झाला बघा, हे कॅल्शियम हायड्रॉक्साईड तुम्ही वापरून टाकलं, कॅल्शियम हायड्रॉक्साईड जे तयार झालं होतं याचा यूज झाला, याचा यूज झाल्यामुळे काय झालं की तुमचं जे काय पोर्स तयार होणार होते पुढे जाऊन ते होणार नाहीत आता, त्यामुळे तुमची परमिएबिलिटीची जी काय प्रॉपर्टी आहे ती सुद्धा या ठिकाणी इम्प्रूव्ह झालेली आहे. सो असे बरेचसे ऍडव्हान्टेजेस असतात, म्हणून याचा परमिएबिलिटी इम्प्रूव्ह झाली म्हणजे आता वॉटर फ्लो होणार नाही एका साईडून दुसऱ्या साईडला, त्यामुळे हायड्रॉलिक स्ट्रक्चरसाठी याचा यूज होतो. तुम्ही सिमेंटचं कंटेंट कमी केलं याचा अर्थ हीट ऑफ हायड्रेशन कमी झाली, त्यामुळे याचाही यूज तुम्ही मास कॉन्क्रिटिंगसाठी करू शकता. या ठिकाणी सिमेंटचं कंटेंट कमी झालं म्हणजे सी3A कमी झालं म्हणजे याचा यूज तुम्ही परत मरीन स्ट्रक्चरला यूज करू शकता आणि त्यासोबतच सीवेज डिस्पोजल, म्हणजे बरेचसे ऍडव्हान्टेजेस असतात जे काय हे थोडक्यात 3-4 सिमेंटचं काम हा एकच सिमेंट करतो, कुठला, पोर्टलँड पोझोलिनिक सिमेंट. त्यासोबतच आणखी एक महत्वाचा ऍडव्हान्टेज असा आहे की पोझोलिनिक मटेरियल वेस्ट प्रोडक्ट आहे, ठीक आहे, त्यामुळे तुम्ही सिमेंटच्या कंटेंटला कमी करत आहात आणि वेस्ट प्रोडक्ट यूज करत आहात, त्यामुळे तुमची कॉस्ट जी आहे ही कॉस्ट सुद्धा त्या ठिकाणी तुमची काय झालेली आहे, कॉस्ट सुद्धा काय झालेली या ठिकाणी कमी झालेली आहे. ठीक आहे, तर हे सगळे तुमचे ऍडव्हान्टेजेस आहेत, सगळे तुमचे पीपीसीचे ऍडव्हान्टेजेस आहेत. इथं जर बघितलात तर तुमचे स्ट्रेंथ परत शेवटी येऊन सेमच राहते, स्ट्रेंथमध्ये फारसा बदल होत नाही. हे सुद्धा 30 मिनिट 600 मिनिट या ठिकाणी तुमचं सेम राहतं, फक्त सर्फेस एरिया जो आहे हे फाईन मटेरियल असतं तुमचं, त्यामुळं सर्फेस एरिया आणखी वाढतो. 300 म्हणजे 3000 cm² per gram हा तुमचा इथं सर्फेस एरिया असतो. त्यानंतर नेक्स्ट टाईपचा जो सिमेंट आहे ते आहे एअर एंट्रेनिंग सिमेंट. बघा आपण अगदी कमी वेळेमध्ये मॅक्झिमम पॉईंट कव्हर करत आहोत, ठीक आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे, बऱ्यापैकी तुमचं सगळं कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी जी आहे एकाच सेशनमध्ये कव्हर होऊन जाईल. सो एअर एंट्रेनिंग सिमेंट जे आहे, तर यामध्ये काय केलं जातं की
एअर पार्टिकल्स जे आहेत तुमचे, एअरचे जे काही पार्टिकल्स आहेत. यस, व्हेरी गुड, व्हेरी गुड श्रुती. तर या ठिकाणी एअरचे जे काही पार्टिकल्स आहेत ते आपण इंटेन्शनली कॉन्क्रीटमध्ये इंट्रोड्यूस करतो. का? कारण हे बबल सारखं जे स्ट्रक्चर असतं हे आपल्याला वर्कॅबिलिटी इम्प्रूव्ह करायला मदत करतं. मग तुम्ही असं म्हणू शकता की सर आपण तर कॉम्पॅक्शन करून एअर वाईड्सला बाहेर काढतो, मग परत एअर का ऍड करायची? तर ते जे एअर वाईड्स होते त्याची साईज खूप जास्त असायची, ते कंटिन्युअस असायचे. हे जे एअर तुम्ही स्वतः इंटेन्शनली ऍड करत असता त्याची साईज खूप कमी असते आणि ते डिसकंटिन्युअस असतात, त्यामुळे त्याचा डिसअडव्हान्टेज फारसा नसतो. असला तर त्याचा अडव्हान्टेजेस असतं, ते ल्युब्रिकेशन इफेक्ट तयार करतात, त्यामुळे कॉम्पॅक्शन इझी होतं, वर्कॅबिलिटी तुमची इम्प्रूव्ह होते. अशा सिमेंटला काय म्हणतो आपण एअर एंट्रिंग सिमेंट. माशी कुठले एजंट्स असतात जे एअर इंट्रोड्यूस करतात? तर तुमचे वेगवेगळे अल्कली सॉल्ट्स असतील, वेगवेगळे वूड रिझाईनचे सिंथेटिक डिटर्जंट्स असतील, तुमचे सगळी नावं लक्षात ठेवा, यावर क्वेश्चन विचारते. कॅल्शियम लिग्नोसल्फेट असेल तुमचं, त्यासोबतच कॅल्शियम सॉल्ट्स असतील. तर हे सगळे एक्झाम्पल्स आहेत तुमच्या एअर एंट्रिंग एजंटचे. त्यानंतर कलर सिमेंट, जसं मगाशी सांगितलं मी तुम्हाला, आयर्न ऑक्साईडचं पर्सेंटेज जर मी 1% पेक्षा कमी केलं तर त्या ठिकाणी जे सिमेंट तयार होतं आणि ज्यामध्ये मी चायना क्ले, जे अगदी व्हाईट असते पूर्णच्या पूर्ण अशी चायना क्ले आणि पूर्णच्या पूर्ण प्युअर लाईमस्टोन व्हाईट कलरचा यूज केला तर जे सिमेंट तयार होतं हे व्हाईट सिमेंट तयार होतं. यामध्ये जर मी पिगमेंट्स यूज केले वेगवेगळ्या कलरचे तर त्या ठिकाणी मग मी कलर सिमेंट जे पाहिजे ते डेकोरेटिव्ह पर्पजसाठी या ठिकाणी यूज करू शकतो. मी तर फारसं स्ट्रेंथपेक्षा तुमच्या डेकोरेटिव्ह पर्पजला याचं जास्त यूज असतो, त्यामुळे स्ट्रेंथ याची थोडी प्रमाणात कमी राहते. 90% असते तुमच्या 33 ग्रेडच्या सिमेंटपेक्षा, म्हणजे 10% लॉस यामध्ये होतो. मग आयर्न ऑक्साईडचा आणखी एक तुमचा या ठिकाणी ऍडव्हान्टेज असतो, हा तुम्हाला फ्युजनला मदत करत असतो. फ्युजनला मदत करत असतो म्हणजेच हा सगळ्यात आधी मेल्ट होत असतो. जे काय तुमचे मटेरियल्स असतात हे मॅन्युफॅक्चरिंग करत असताना खूप हेल्प. यस ललित, नक्की घेणार आहोत आपण. ठीक आहे, किती आवर्स? मी तर आता असं ठरवून आलो नाही की किती आवर्स घ्यायचं आहे, जोपर्यंत आहे तोपर्यंत घेणार आहोत आपण. त्यामुळे शेवटपर्यंत अटेंड करा, जोपर्यंत आहे तोपर्यंत आपण घेणार आहोत. ठीक आहे, तर या ठिकाणी फ्युजनसाठी हा आयर्न ऑक्साईड मदत करत असतो मेल्टिंग पर्पजसाठी. मग आता आयर्न ऑक्साईडला कमी केलं तर त्याच्याऐवजी दुसरं कोणतं वापरावं लागेल? तर कोण वापरतो आपण? सोडियम अॅल्युमिनो फ्लोराईड, हे जे आहे हे आपण आयर्न ऑक्साईडच्या ऐवजी मग यूज करतो. मग हा परत फ्युजनसाठी तुम्हाला मदत करतो, लवकर मेल्ट होण्यासाठी हा मदत करतो तुमच्या आयर्न ऑक्साईडच्या रिप्लेसमेंट करतो आपण. जसं आपण रिप्लेसमेंट करतो, एक आला दुसऱ्या गेला, फुटबॉल टीम मध्ये बघा एक बाहेर पडला दुसरा आपण येतो, तर आयर्न ऑक्साईडला कमी केलं दुसरं कोणतर द्यावं लागेल, तर कोण देतो आपण? सोडियम अॅल्युमिनो फ्लोराईड हे देतो. सो हे सिमेंट कलर सिमेंट मोस्टली जे आहे हे जे तुमचं फ्लोरिंग असतं बघा, वेगवेगळ्या टाईपचे डेकोरेटिव्ह पर्पजचे जे फ्लोरिंग आहेत, फ्रेश प्लास्टर असेल, वॉल्स असतील, अशा ठिकाणी तुमचे डेकोरेटिव्ह पर्पजसाठी थोडक्यात त्याचा यूज केलेला असतो. तर हे आहे कलर्ड सिमेंट. त्यानंतर एक असतं हायड्रोफोबिक सिमेंट. आता बऱ्याचदा काय होतं की सिमेंटचं जेव्हा आपण स्टोरेज करतो बघा, तर तुम्हाला एक नेहमी एक अडचण येत असेल, घरी सुद्धा तुम्ही बघितलं असेल की डॅमेज होतं हे मॉइश्चरमुळं. ठीक आहे, सिमेंट जसं जसं जास्त स्टोअर करून ठेवतो आपण तसं तसं स्ट्रेंथ त्याची कमी होत जाते. कारण का? मॉइश्चर डॅमेज तयार होतात तुमचे, मॉइश्चरमुळे डॅमेज होतात. मग आता हे जर मला, आणि हा प्रॉब्लेम कोल्ड वेदरमध्ये खूप जास्त जाणवतो, मग आता हे अवॉइड करण्यासाठी काय केलं जातं की हे हायड्रोफोबिक जे काय सिमेंट आहे याचा यूज केला जातो. याच्या या सिमेंटच्या पार्टिकल भोवती एक कोटिंग तयार होतं आणि हे कोटिंग काय करतं, जे काय मॉइश्चर कंटेंट आहे तुमचं सराउंडिंग मध्ये जे मॉइश्चर कंटेंट आहे त्याला या सिमेंट सोबत रिॲक्ट करण्यापासून वाचवतं. कोटिंग ते जे असतं ते त्याला हायड्रोफोबिक असं म्हणतो. सो यामुळे काय होतं की तुमचं जे मॉइश्चर डॅमेज आहे याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो आणि तुम्ही जास्त दिवसांसाठी सिमेंटला स्टोअर करून ठेवू शकता. आता तुम्ही म्हणाल जर हे असं कोटिंग असेल तर मग रिॲक्शन कशी होणार पुढे जाऊन, हायड्रेशन रिॲक्शन? तर जेव्हा तुम्ही याला ऍग्रिगेट सोबत, फाईन ऍग्रिगेट सोबत मिक्सिंग करता तेव्हा ते कोटिंग खूप नाजूक असतं, हे तुमचं लगेच हे ब्रेक होऊन जातं, कोटिंग निघून जातं आणि मग परत वॉटर तुमचं जेव्हा आपल्याला गरजेचं आहे त्यावेळेला हे ऍक्ट होतं. सो या अशा पद्धतीनं जे काय तुमचं हायड्रोफोबिक सिमेंट आहे याचा यूज असतो. त्यानंतर मॅसनरी सिमेंट, जे मॅसनरी वर्क जे मेसन काम करतात, ब्रिक मॅसनरी, त्यानंतर स्टोन मॅसनरी, अशा ठिकाणी आपल्याला फारशी स्ट्रेंथ महत्वाची नसते. जर आपलं फ्रेम्ड स्ट्रक्चर असेल तर त्यामध्ये तुम्ही जे काय सिमेंट यूज करता त्याला आपण मॅसनरी सिमेंट असं म्हणतो, ज्यामध्ये बरेचसे मटेरियल जे आहेत मॉर्टरसाठी वापरले जातात डायरेक्टली, तर त्याला आपण मॅसनरी सिमेंट असं म्हणतो. मग तिथली स्ट्रेंथ जी आहे, स्ट्रेंथ खूप कमी प्रमाणात असते बघा, 28 डेजला फक्त 5 MPa स्ट्रेंथ फक्त असते. कारण का? त्याचा यूज आपल्याला स्ट्रेंथसाठी नाही, बॉन्डिंगसाठी तिथं फक्त जे आहे तितका सफिशियंट असतो. त्यानंतर आणखी एक असतं वॉटर प्रूफ सिमेंट. काही केमिकलचा यूज करून
वॉटर लिकेज जे जे प्रॉब्लेम आहेत हे प्रॉब्लेम त्या ठिकाणी तुम्ही सॉल्व्ह करता, त्याला वॉटर प्रूफ सिमेंट असं म्हणतात. सो वॉटर रिटेनिंग स्ट्रक्चर मध्ये, टँक मध्ये, रिझर्वायर मध्ये, अशा ठिकाणी ब्रिजेस मध्ये ह्या सिमेंटचा यूज होतो. त्यानंतर कॅल्शियम क्लोराईड सिमेंट नावाचं एक असतं. कॅल्शियम क्लोराईड जे आहे हे परत तुम्हाला रॅपिड हार्डनिंग सिमेंट जे आहे, रॅपिंग म्हणजे हार्डनिंग प्रोसेस परत वाढवतं. त्यामध्ये तुम्ही कॅल्शियम क्लोराईड म्हणजे जे ऍक्सिलरेटर आहे तुमचा रेट ऑफ सेटिंग रिएक्शन जे वाढवण्याचं काम करतो, तर तो ऍडमिक्सर आहे कॅल्शियम क्लोराईड. सो याचाही यूज जिथं तुम्हाला स्ट्रेंथ लवकर हवी असते अशा ठिकाणी केलेला असतो. तर असे हे महत्वाचे टाईप्स आहेत. यासोबतच आणखी काय काय जे टाईप्स आहेत, हे क्वेश्चनच्या वेळेला आणखी दोन तीन ऍडिशनल टाईप्स आहेत, ते मी तुम्हाला सांगेन. सो चला क्वेश्चन नंबर 21 चा आन्सर देण्याचा ट्राय करा सर्वांनी. रेकॉर्डेड मध्ये राहील सेशन, फक्त लाईव्ह जब तरी सुद्धा लाईव्ह अटेंड करण्याचा ट्राय करा. लाईव्ह मध्ये चांगल्या पद्धतीने तुमची प्रॅक्टिस होऊन जाईल, चांगला एक्झाम ओरिएंटेड तुम्हाला त्या एक्झामचं, जसं आपला असतं की क्वेश्चन असतो आन्सर द्यायचा असतो, क्वेश्चन असतो आन्सर द्यायचा असतो, तसं फील येईल. ठीक आहे, त्यामुळे लाईव्ह अटेंड करा. रॅपिड हार्डनिंग सिमेंट अटेन्स अर्ली स्ट्रेंथ ड्यू टू, कशामुळे येतं बघा. चला 21 चा आन्सर द्यायचा आहे. आता क्वेश्चन अन्सरिंगला परत आलेलो आहोत आपण. टाइप्स ऑफ सिमेंट झाल्यानंतर क्वेश्चन अन्सरिंगला आपण आलेलो आहोत. सो त्याचा आन्सर देण्याचा ट्राय करा सर्वांनी. काय असेल सांगा, रॅपिड हार्डनिंग सिमेंट कशामुळे स्ट्रेंथ मिळते आपल्याला, अर्ली स्ट्रेंथ कशामुळे मिळते. इथं लार्जर प्रोपोर्शन ऑफ लाईम ग्राउंडेड जे काय तुमचं फायनर मटेरियल आहे, फायनर मटेरियल आहे याचं प्रोपोर्शन मी जास्त ठेवलं, लार्ज प्रोपोर्शन ठेवलं, हा पहिला ऑप्शन दिलेला आहे. त्यानंतर सेकंड जो ऑप्शन दिलेला आहे, सेकंड जो ऑप्शन दिलेला आहे तो आहे स्मॉल प्रोपोर्शन म्हणलेला आहे, म्हणजे जे फाईन पार्टिकल्स होते जो पर्सेंटेज कमी ठेवला. प्रेझेन्स ऑफ अ एक्सेस पर्सेंटेज ऑफ अ जिप्सम म्हणलं आणि नन ऑफ दिस. तर काय असेल सांगा, कशामुळे येतं. दोन याच्यामुळे सांगितलं होतं मी तुम्हाला. एक तर पहिला फॅक्टर काय होतो की आपण जास्त ग्राइंडिंग करतो, म्हणजे जास्त ग्राइंडिंग करतो म्हणजेच काय, फाईन पार्टिकलचं पर्सेंटेज आपण वाढवतो. सो डायरेक्टली क्लिअर आहे फर्स्ट ऑप्शन, लार्जर प्रोपोर्शन ऑफ अ लाईम ग्राउंडेड फायनर दॅन द ऑर्डिनरी. आपण फायनर जास्त मटेरियल वापरतो. 22 क्विक सेटिंग सिमेंट इज अ युज्ड, हा पण क्वेश्चन बऱ्याचदा वेगवेगळ्या एक्झामिनेशन मध्ये आलेला आहे. चला सांगा सांगायचं. आणि याचं दुसरं आन्सर काय असतं रॅपिड हार्डनिंगचं, आणखी काय असेल. आपण सी3एचचं कंटेंट पण वाढवतो, सी3एचचं पण कंटेंट वाढवतो, पण ते इथं दिलेलं नाही. ठीक आहे, क्विक सेटिंग सिमेंट इज अ युज्ड फॉर द कन्स्ट्रक्शन ऑफ अ स्ट्रक्चर्स अंडर वॉटर टू ऑप्टेन व्हेरी लाईट स्ट्रेंथ वेअर रेजिस्टन्स टू ऍसिडिक वॉटर इज रिक्वायर्ड अँड नन ऑफ दिस. तर क्विक सेटिंग कुठं वापरतो आपण, जेव्हा अंडर वॉटर कन्स्ट्रक्शन करायचं आहे तेव्हा सेटिंग प्रोसेस जी आहे ही स्वेटिंग प्रोसेस, सेटिंग प्रोसेस आपल्याला फास्ट होणं गरजेचं असतं. त्यामुळे आपण जिप्समचं पर्सेंटेज कमी करतो आणि सेटिंगला लवकर होऊ देतो. ठीक आहे, लवकर होऊ देतो. सो या ठिकाणी फर्स्ट ऑप्शन जो आहे हा करेक्ट असेल. विच ऑफ द फॉलोइंग सिमेंट युज्ड फॉर मास कॉन्क्रीट, विच ऑफ द फॉलोइंग सिमेंट युज्ड फॉर मास कॉन्क्रीट. सो चला याचाही आन्सर सांगा सर्वांनी. सिम्पल सिम्पल क्वेश्चन्स आहेत हे, त्याच त्या वेगवेगळ्या एक्झामिनेशन मध्ये तेच तेच क्वेश्चन्स टाईप्स ऑफ सिमेंटवर आलेले आहेत. सो 23चा आन्सर सांगा सर्वांनी काय असेल. मास कॉन्क्रीटचं एक्झाम्पल काय सांगितलं होतं तुम्हाला, डॅम कन्स्ट्रक्शन. सो अशा ठिकाणी आपण मोस्टली कशाचा यूज करतो, अशा ठिकाणी आपण लो हीट पोटलँड सिमेंटचा यूज करतो. सो सी ऑप्शन इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 24, आता बघा हा अलीगडचा क्वेश्चन आहे, अलीगडचा आत्ताचा क्वेश्चन आहे. विच टाईप ऑफ अ सिमेंट कंटेन्स लोअर पर्सेंटेज ऑफ अ ट्राय कॅल्शियम अल्युमिनेट, म्हणजे सी3एचचं पर्सेंटेज कमी आहे अँड हायर पर्सेंटेज ऑफ अ डाय कॅल्शियम सिलिकेट आणि सी2एस वाढवलेला आहे. आणि पुढे म्हणलेलं आहे सच सिमेंट इज युज्ड फॉर मास कॉन्क्रीट वर्क, ह्या अलीकडचा आत्ताच्या ह्याच्यातला रिसेंटचा क्वेश्चन आहे. सो बघा आहे त्याच क्वेश्चनला थोडस लेंदी करून विचारलं. सो C3A कमी कुठे करतो आपण, C3A आणि C3S कुठे कमी करतो आपण, लो हीट सिमेंट मध्ये, आणि कुणाचं पर्सेंटेज वाढवतं, C2S पर्सेंटेज वाढवतं, आणि असं सिमेंट मास कॉन्क्रीट मध्ये पण वापरतो आपण. सो काय असेल, लो हीट सिमेंट काय असेल, डायरेक्टली तुमचा डी ऑप्शन आहे हा करेक्ट येईल. नेक्स्ट वन, विच ऑफ द फॉलोइंग सिमेंट टाईप्स कॅन बी स्टोर्ड इन अ कोल्ड वेदर कंडिशन फॉर अ लॉंगर ड्युरेशन विदाउट गेटिंग इट्स डिझायरेबल प्रॉपर्टीज इम्पेअर्ड. आता सांगितलं मी तुम्हाला की तुमचा सिमेंट खराब होणार नाही, जास्त दिवस स्टोरेज केलात तरी सुद्धा, कोल्ड वेदर कंडिशन्स मध्ये ठेवलात तरी सुद्धा, तर तुमच्या प्रॉपर्टीज चेंज होणार नाहीत, अशा टाईपचं सिमेंट कुठलं होतं सांगा. आता सांगितलं कोटिंग तयार होतं. सो 25 जे आन्सर आहे ते काय होईल, हायड्रोफोबिक सिमेंट, जिथं कोटिंग तयार झालं सिमेंट पार्टिकलच्या भोवती, त्यामुळं डॅमेज जो होणार होता, मॉइश्चर डॅमेज जो होणार होता, त्याला रेजिस्टन्स ऑटोमॅटिकली तयार झाला. सो हायड्रोफोबिक सिमेंट इज द करेक्ट आन्सर.
विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ अ सिमेंट इज प्रोड्यूस्ड बाय एडिंग सल्फो एल्युमिनेट एंड स्टेबिलाईजिंग एजेंट टू ऑर्डिनरी सिमेंट. सच सिमेंट इज यूज्ड फॉर द कंस्ट्रक्शन ऑफ अ वॉटर रिटेनिंग स्ट्रक्चर. जे म्हणलं मी तुम्हाला की दोन तीन आणखी ऍडिशनल टाइप्स आहेत, त्यापैकी हा एक आहे. तर बघा, हे आहे एक्सपांडिंग सिमेंट. एक्सपांडिंग सिमेंट म्हणजे काय असतं की सिमेंटची जी काय प्रॉपर्टी आहे कॉन्क्रीट मध्ये ऍड केल्यानंतर कॉन्क्रीटचं श्रिंकेज होतं. श्रिंकेज म्हणजे काय, व्हॉल्यूम कमी होतो. आता याला बॅलन्स करण्यासाठी जर मी असं सिमेंट यूज केलं की जो व्हॉल्यूमला वाढवत आहे, व्हॉल्यूमला इन्क्रीज करत आहे, एक्सपांड करत आहे, जेणेकरून जो व्हॉल्यूम डिक्रीज झाला त्याला ते बॅलन्स करून टाकेल. सो अशा सिमेंटला काय म्हणतो आपण, एक्सपांडिंग सिमेंट असं म्हणतो. सो हे नाव लक्षात ठेवा, एक ऍडिशनल आणखी डिटेल लेवलला क्वेश्चन हा अशा पद्धतीचा विचारण्यात आलेला आहे. त्यासाठी काय ऍड केलेलं आहे आपण, इथं काय सांगितलेलं आहे बघा, सल्फो ॲल्युमिनेट हे नाव लक्षात ठेवा. सल्फो ॲल्युमिनेट यामध्ये ऍड केलेलं आहे एक्सपांड करण्यासाठी, आणि जे पुढे जाऊन श्रिंकेज होणार होतं त्याला हे आधीच जे आहे बॅलन्स करून टाकतं. नेक्स्ट वन, विच ऑफ द फॉलोइंग टाइप ऑफ अ सिमेंट हॅज द फॉलोइंग ऍडव्हान्टेज. परत आताचा रिसेंट क्वेश्चन आहे. इट जनरेट्स रिड्यूस द हीट ऑफ हायड्रेशन. मग लो हीट मध्ये होतं हे, पण आणखी पुढे काय काय बघूयात आपण. रिडक्शन इन द परमिएबिलिटी. आता हा बोनस क्वेश्चन होता, ज्यांना लॉजिक माहित आहे त्यांनी लगेच बोनसच क्वेश्चन होता डायरेक्टली. कारण म्हणतानाच काय म्हणलेलं आहे बघा इथं, पीपीसी. आता म्हणताना पीपीसी म्हणले म्हणजेच पोर्टलँड पोझोलॅनिक सिमेंट. कशाला काहीच पुढे विचार करायचा गरज नाही, तिनेच आन्सर सांगून टाकलेला आहे. रिडक्शन इन अ परमिएबिलिटी ऑफ अ पीपीसी ऑफर्स मेनी अदर ऑलराउंड ऍडव्हान्टेज. बघा जे हुशार आहेत, जे स्मार्ट क्वेश्चन रीड करतील, नाहीतर मी हे कुठे वाचलेलंच नाही, मला हे काही येतच नाही, असं केलात तरी असे बोनस मिळालेले क्वेश्चन सुद्धा तुम्ही सोडून द्याल. त्यामुळे क्वेश्चनला केअरफुली रीड करायचं, बोनस होता. पीपीसी डायरेक्टली सांगितलेला आहे. इट कन्झ्युम्स कॅल्शियम हायड्रॉक्साईड. हा पोर्टलँड पोझोलॅनिक सांगितलं मी तुम्हाला, पोझोलॅनिक मटेरियल जे सिमेंट आणि वॉटरची रिॲक्शन झाल्यामुळे कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होत होतं, जे पुढे जाऊन क्रॅक तयार करत होतं, याला याच्यासोबत रिॲक्ट होतं, मग तेही निघून जातं, त्यामुळे क्रॅक पण तयार होत नाहीत. मग हायड्रॉलिक स्ट्रक्चरमध्ये पण याचा उपयोग होतो, परमिएबिलिटी पण डिक्रीज होते, सिमेंटचं कंटेंट कमी झाल्यामुळे तुमचा हीट जे आहे हीटचा पण प्रॉब्लेम सॉल्व्ह होते. सगळे ऍडव्हान्टेज कोणाचे आहेत, पोर्टलँड पोझोलॅनिक सिमेंटचे आहेत. सो डी ऑप्शन जो आहे, डी ऑप्शन तुमचा 27 क्वेश्चन मी ही आन्सर चुकला आहे. हा ठीक आहे, तर बघा डी ऑप्शन इथं करेक्ट आहे तुमचा. त्यानंतर स्पेसिफिक सरफेस ऑफ अ सुपर सल्फेट सिमेंट शुड नॉट बी लेस दॅन. बघा अगदी डिटेल लेवलला गेलेत हे आत्ताचा क्वेश्चन, डिटेल लेवलला गेलेत अशा पद्धतीनं. सो मगाशीच सांगितलं मी तुम्हाला, सुपर सल्फेट सिमेंटचा जो एरिया होता हा 400 मीटर स्क्वेअर पर के जी होता. आता मीटर स्क्वेअर के जीच्या ऐवजी सेंटीमीटर स्क्वेअर पर ग्रॅम असेल तर एक शून्य एक्स्ट्रा लावायचं. सो या ठिकाणी काय असेल तुमचा 4000. त्यानंतर बघा, विच अमॉंग द फॉलोइंग इज द ऍडव्हान्टेज ऑफ अ पोर्टलँड पोझोलॅनिक सिमेंट वेन कम्पेअर्ड टू ओपीसी. आता चला याचा आन्सर तुम्ही सांगायचा आहे, 29 चा आन्सर तुम्ही सांगायचा आहे, 29 चा आन्सर सर्वांनी सांगायचा आहे. क्वेश्चन नंबर 29, क्वेश्चन नंबर 29 सर्वांनी सांगायचं आहे. हा क्वेश्चन मे ही आन्सर छुपा आहे. यस श्रुती अगदी बरोबर आहे. त्यासाठी क्वेश्चन स्मार्टली रीड करणं गरजेचं आहे. काय काय वेळेला असं होतं, काय काय वेळेला असं होतं, मिळून जातो बोनस तुम्हाला, पण तो सर्वांनाच मिळत नाही, तो बोनस घेणं सुद्धा समजलं पाहिजे. विच अमॉंग द फॉलोइंग इज द ऍडव्हान्टेज ऑफ अ पोर्टलँड पोझोलॅनिक सिमेंट. बरेचसे ऍडव्हान्टेज सांगितले होते. द सेटिंग टाइम इज नॉमिनली शॉर्टर म्हणलेला आहे. तर सेटिंग टाइम बद्दल आपण काही डिस्कशन केलं नव्हतं, पोर्टलँड पोझोलॅनिक सिमेंट साठी सेम होतं. द रेट ऑफ डेव्हलपमेंट ऑफ अ स्ट्रेंथ इज इनिशियली स्लाइटली क्विकर. नाही, उलट सुरुवातीला स्ट्रेंथ जे आहे नॉर्मल रेटनच होते, नंतर तुम्हाला फायनली ऍडिशनल जेव्हा सिमेंटची वॉटर सोबत रिॲक्ट होते, रिॲक्शन होते, कॅल्शियम हायड्रॉक्साईड तयार होतो, मग नंतर कुठेतरी तुमची स्ट्रेंथ वाढते. त्यामुळे हे बी पण नाही. रिडक्शन इन अल्कलिनिटी इन्हान्सेस द रेजिस्टन्स टू कोरोजन ऑफ अ स्टील. हेही कुठं काय बघितलेलं नाही आपण. पीपीसी इज अ इकॉनॉमिकल बिकॉज ऑफ अ चीपर पोझोलॅनिक मटेरियल. हे मात्र बरोबर आहे. इकॉनॉमी तुमची, इकॉनॉमीशी रिलेटेड ऍडव्हान्टेज इथं तुम्हाला मिळणार आहे. क्वेश्चन नंबर 30 बघा, डॅश डॅश इज अ मॅन्युफॅक्चर्ड फ्रॉम रॉ मटेरियल. हा पण आत्ताचा क्वेश्चन आहे. रॉ मटेरियल्स कंटेंट लेस दॅन 1% आयर्न. आयर्न म्हणले की लगेच लक्षात ठेवायचं, आयर्नचं पर्सेंटेज कमी केलं, याचाच अर्थ तुम्ही कुठलं सिमेंट तयार केलं, व्हाईट किंवा कलर जो ऑप्शन असेल तो सिलेक्ट करायचा. आता इथं व्हाईट आहे, इथं कलर आहे तुमचा व्हाईट. सो या ठिकाणी सिम्पली काय असेल, व्हाईट पोर्टलँड सिमेंट जे आहे, हे व्हाईट पोर्टलँड सिमेंट करण्यासाठी आपण आयर्नचं पर्सेंटेज जे आहे, आता पर्सेंटेज आपण या ठिकाणी कमी केलेलं आहे. यस, आता जास्त पीपीसीज वापरतात, बरोबर आहे. आता मोस्टली तुम्ही जर बघितला तर सगळीकडे, कारण एवढे सगळे ऍडव्हान्टेजेस आहेत त्याचे, त्यामुळे तेच वापरणार. बघा किती ऍडव्हान्टेज आहेत पीपीसीचे.
ठीक आहे. तर हे सिमेंट सिमेंटचा पार्ट तुमचा इथं आता झालेला आहे. आता पुढच्या पार्टला जाऊयात आपण ऍग्रीगेटचा. तुमच्या सिलेबसमध्ये सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंट सुद्धा आणि जेई मध्ये सुद्धा ऍग्रीगेट मेन्शन आहे. ऍग्रीगेटचे बरेचसे पॉईंट तुमचे मेन्शन आहेत. सो सिमेंट आपण इथं आता कव्हर केलेला आहे. सिमेंटचे इम्पॉर्टंट टॉपिक्स, इम्पॉर्टंट महत्वाचे फॅक्च्युअल डेटा आणि त्याचे क्वेश्चन आपण इथं सॉल्व्ह केलेले आहेत. आता पुढचा जो पॉईंट आहे ऍग्रीगेट तो आपण स्टार्ट करूयात. सो ऍग्रीगेट बघा, सगळ्यात महत्वाचं जसं मगाशी सांगितलं की ऍग्रीगेट दोन, कोर्स ऍग्रीगेट आणि फाईन ऍग्रीगेट. तर हे महत्वाचं काय आहे की तुमचा जो व्हॉल्यूम आहे कॉन्क्रीटचा, हे व्हॉल्यूम देण्याचं काम ऍग्रीगेट देत असतात. म्हणजे तुमचा जवळपास 65-80% व्हॉल्यूम जो आहे कॉन्क्रीट मधला हा ऍग्रीगेटनेच घेतलेला असतो. बघा तुम्ही 1:2:4 म्हणला आपण, तर 2 पार्ट फाईन ऍग्रीगेटचा, 4 पार्ट कोर्स ऍग्रीगेटचा, म्हणजे 6 पार्ट झाले तुमच्या ऍग्रीगेटचे आणि 1 पार्ट आहे फक्त सिमेंटचा. समजते? त्यामुळे व्हॉल्यूम जो आहे जास्त कॉन्क्रीटमध्ये व्हॉल्यूम कुणी घेतलेला आहे? तुमच्या ऍग्रीगेटनं घेतलेला आहे. ऍग्रीगेट एक नॅचरल मटेरियल आहे कॉन्क्रीट मधलं. सिमेंट कसं आपण तयार केलेलं आहे, मॅनमेड आहे, बट ऍग्रीगेट कसं आहे, तुमचं नॅचरल मटेरियल आहे. ठीक आहे. तर हे बॉडी देण्याचं काम, श्रिंकेज कमी करण्याचं काम आणि इकॉनॉमी आणण्याचं काम हे ऍग्रीगेट करत असतात. हे मेजर तुमचे फंक्शन्स आहेत वेगवेगळे. आणि स्ट्रेंथ देण्याचं काम सुद्धा कोण करत असतं? ऍग्रीगेट करत असतं. आता याचे क्लासिफिकेशन बघूत, कशा पद्धतीने क्लासिफिकेशन आहे. साईजवर जर क्लासिफिकेशन असेल तर कोर्स ऍग्रीगेट 4.75 ग्रेटर, फाईन ऍग्रीगेट 4.20 कमी. स्पेसिफिक ग्रॅव्हिटी वरून जर बघितलं तर लाईट वेट, नॉर्मल वेट, हेवी वेट असे येतात. अवेलेबल कसे पद्धतीने झालेले आहेत, की नॅचरल आहेत की क्रश्ड आहेत, जे आता आपण क्रश्ड सँड वापरतो बघा, तर हे अवेलेबल कसे झालेले आहेत त्यावरून असेल. शेपवरून जर बघितलं तर राऊंडेड असतो, क्युबिकल असतो, अँग्युलर असतो, इलॉन्गेटेड असतो, फ्लॅकी असतो, हे शेपवरून आहे. टेक्स्चर वरून जर बघितलं तर स्मूथ टेक्स्चर असेल, ग्रॅन्युलर असेल, क्रिस्टलाइन असेल, हानिकोम असेल किंवा पोरस असेल. हे थोडंसं याचे एक्झाम्पल्स आपण 1 by 1 बघू. जर आपण या ठिकाणी साईज वरून क्लासिफिकेशन केलं तर फाईन ऍग्रीगेट मध्ये काय वापरतो आपण? सँड वापरतो. सँड जे आहे, सँड तुमची फाईन ऍग्रीगेट मध्ये येते. किंवा आता जे आपण क्रश्ड स्टोन, सँड मिळत नसेल तर यम सँड किंवा क्रश्ड मॅन्युफॅक्चर सँड किंवा क्रश्ड स्टोन आपण युज करतो. 4.75 कमी असते. सो ही जी आहे 25-45% जी आहे ही टोटल ऍग्रीगेटच्या तुमच्या असते. आणि मग राहिलेलं कोर्स ऍग्रीगेट असतात. कोर्स ऍग्रीगेट 4.75 जास्त असेल इथं काय वापरतो आपण? ग्रॅव्हल वापरतो किंवा क्रश्ड स्टोन वापरतो. सो याची टिपिकल रेंज जी आहे 9.5-37.5 असते. बट जनरल कन्स्ट्रक्शनला आपण याला 20 mm पर्यंतच वापरतो. 20 mm पेक्षा जास्त साईज ऍग्रीगेटचे आपण युज करत नाही. जनरल बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये जर असेल तर, तुम्ही रेल्वेच्या केसमध्ये वापरत असाल ऍग्रीगेटचा ऑदर पर्पजसाठी, हायवे मध्ये वापरत असाल तर तिथं साईज वाढले जाते. बट जे बिल्डिंग कंपोनंट आहेत, बीम आहे, स्लॅब आहे, कॉलम आहे, इथं मात्र फाउंडेशन आहे, इथं मात्र 20 mm पर्यंतच लिमिट असतं. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीवरून एकदा क्वेश्चन आला होता अलीकड. नॉर्मल वेट ऍग्रीगेट जे आहेत, जे नॉर्मल वेट तुमचे कॉन्क्रीट जे असतं हे तयार करण्यासाठी वापरतात, म्हणजेच ज्याची डेन्सिटी 2200-2400 kg/m³ असते, ज्यामध्ये सँड आहे, ग्रॅव्हल आहे, क्रश्ड स्टोन आहे, जे नॉर्मली आपण वापरतो ते नॉर्मल वेटमध्ये येतं. आपल्याला वेट कमी करायचं आहे तर वेट तुमचं डिपेंड आहे ऍग्रीगेटवर. ऍग्रीगेट जर मी लाईट वेटचे वापरले, जसं की शेल असेल, क्ले असेल, स्लेट असेल, स्लॅग असेल, सिंटर्ड फ्लायश असेल, तर यामुळे माझं जे काही वेट आहे कॉन्क्रीटचं हे कमी होतं. किती कमी होतं? डेन्सिटी माझी जवळपास 250-1450 इतकी कमी होऊ शकते. तर त्या ठिकाणी लाईट वेट ऍग्रीगेट वापरायचे. आणि जिथं वेगवेगळे रेज बाहेर पडत असतात, असे जे काही तुमचे वेगवेगळे सायंटिस्ट जे जिथं काम करत असतात, जिथं रेज बाहेर पडतात वेगवेगळे, असं स्ट्रक्चर तयार करायचं असेल तर हेवी वेट ऍग्रीगेट्स यूज केले जातात, ज्यामध्ये तुम्ही रेडिएशन शिल्डिंगसाठी याचा यूज करता, ज्यामध्ये बॅराइट असेल, लिमोनाइट असेल, मॅग्नेटाइट असेल, हेमेटाइट असेल, आयर्न असेल, अशा टाईपचे जे ऍग्रीगेट्स आहेत ते हेवी वेट ऍग्रीगेट म्हणून यूज करतात. तर ह्या एक्झाम्पल्सवर क्वेश्चन विचारले जातात. ठीक आहे. एक्झाम यस टेस्टिंग आहे पुढे, आपण टेस्टिंग पुढे बघूयात. सो या एक्झाम्पल जे मगाशी सांगितले ते जिथेही तुम्हाला एक्झाम्पल बघायला मिळत आहेत. त्यानंतर शेपवरून जर बघायचं झालं तर शेप जसं सांगितलं मी, राऊंडेड कुठे मिळतात? रिव्हर. तुम्ही लहान असताना खेळला असाल बघा, या असे राऊंडेड शेप तुम्ही युज केला असाल. तिथं एअर वाईड्स 32% पर्यंत असतील. राऊंडेड मध्ये सरफेस एरिया सगळ्यात कमी असतो, लक्षात ठेवा. इरेग्युलर आणि पार्टली राऊंडेड असतील, जसं की पीट सँड असेल किंवा ग्रॅव्हल असेल, इथं वाईड्स वाढतात 36%. अँग्युलर जे इथं दिसत आहे, जे मोस्टली युज करतो आपण स्ट्रेंथसाठी जास्त उपयोगाचे असतात, हे असतात तुमचे अँग्युलर, जिथं वाईड्स जास्त असतील. आणि फ्लॅकी म्हणजेच हे जे इथं दिसत आहेत तुम्हाला, इथं दिसत आहेत हे फ्लॅकी. सो या ठिकाणी असे हे शेपवरून तुमचे क्लासिफिकेशन येतात.
टेक्स्चर वरून स्मूथ आणि रफ असेल, सोर्स वरून इग्नियस रॉक असतील, सेडिमेंटरी असतील, मेटामॉर्फिक असतील, रॉक वरून सुद्धा टाइप्स पडतात. त्यानंतर बघा आता सरफेसच्या कॅरेक्टरिस्टिक्स वरून टेक्स्चर वरून ग्लासी स्ट्रक्चर असेल ग्लास सारखं तर कुठला असेल ब्लॅक फ्लिंट, हे नाव लक्षात ठेवा. यावर आता अलीकडे म्हाडामध्ये क्वेश्चन आला होता. स्मूथ टेक्स्चर असेल अगदी गुळगुळत असेल तर त्यामध्ये चर्ट स्लेट मार्बल हे लक्षात ठेवायचं आहे. ग्रॅन्युलर असेल तर त्या ठिकाणी सँडस्टोन असेल. क्रिस्टलाइन असेल तर बरेचसे आहेत, मग बसाल्ट आहे, वेगवेगळे डोलराइट आहे, वेगवेगळे आहेत तुमचे. आणि हनीकोम असेल तर स्कोरिया असेल, प्युमाइस असेल, ट्रास असेल. तर ह्या सगळ्या एक्झाम्पलवर अगदी डिटेल लेवलला गेलेत, अगदीच डिटेल लेवलला गेलेत तर यावर क्वेश्चन येतो. यापैकी शेपवर जर बघायचं असेल तर राऊंडेड शेप जो आहे हा आपल्याला सरफेस एरिया त्याचा कमी असल्यामुळे आपल्याला जास्त वर्कॅबिलिटीसाठी उपयोगाचा असतो. आणि अँग्युलरमध्ये इंटरलॉकिंग चांगलं राहतं, त्यामुळे तिथं आपल्याला स्ट्रेंथ जी आहे ही अँग्युलरमध्ये जास्त मिळत असते. म्हणजे स्ट्रेंथ पॉईंट ऑफ व्ह्यू अँग्युलर महत्वाचे आहेत आणि वर्कॅबिलिटी पॉईंट ऑफ व्ह्यू राऊंडेड महत्वाचे आहेत. त्यानंतर आणखी एक क्वेश्चन डिटेल लेवलला तुम्हाला विचारण्यात आला होता, तर तो होता तुमचा सरफेस टेक्स्चर मेजरमेंट करण्याच्या मेथड्स. सो डायरेक्ट मेथड कधी, डायरेक्ट मेथडमध्ये काय काय येतं बघा, की वर्ड्स लक्षात ठेवायचं आहे की जर तुम्ही मॅग्निफाईड सेक्शन वापरला टेक्स्चर मेजर करण्यासाठी, मॅग्निफाईड सेक्शन एक यूज केला तर ती डायरेक्ट मेथडमध्ये येते. तुम्ही सगळ्या इरेग्युलरिटीज ट्रेस केल्यात, तुम्ही त्या इरेग्युलरिटीज सगळ्या ट्रेस केल्यात आणि त्याच्या परत तुम्ही इमेज जी आहे मॅग्निफाईड इमेज परत स्टडी केली, हे पण डायरेक्ट मेथडमध्ये येतं. त्यानंतर सेक्शन घेतला डायरेक्टली तुम्ही आणि त्याची एक मॅग्निफाईड इमेज तयार केली, तर हे जे मॅग्निफिकेशन मॅग्निफाईड हे सगळं डायरेक्ट मेथडमध्ये, मॅग्निफिकेशन म्हणजे डायरेक्ट मेथड हे लक्षात ठेवा. इनडायरेक्टमध्ये हेच टेक्स्चर आपण इनडायरेक्टली कसं मेजर करतो बघा, इनडायरेक्टमध्ये आपण लाईट पास करतो त्यामधून आणि त्या सरफेसवरून डिस्पर्शन कसं होत आहे लाईटचं हे इनडायरेक्टमध्ये येतं. ते सगळे गॅप्स आहेत, इरेग्युलरिटीज आहेत, हे फिल करण्यासाठी फाईन पावडर किती लागेल याचं वेट डिटरमाइन केलं जातं, हे पण इनडायरेक्ट आहे. त्यानंतर ते एका रबरवर एका ठिकाणी प्रेस केलं जातं आणि तिथून प्रेशर किती पास होत आहे हे डिटरमाइन केलं जातं, हे सुद्धा इनडायरेक्ट मेथड. म्हणजे मॅग्निफिकेशनशी रिलेटेड असेल तर डायरेक्ट मेथड, डिस्पर्शन असेल, फाईन पावडर असेल, स्टँडर्ड प्रेशर असेल, तर हे सगळं इनडायरेक्ट मध्ये. तर हे अशा पद्धतीने की वर्ड्स वरून तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, आता पीपीटी तर ही जी आहे आपल्या क्लासच्या मुलांकडे आहे, आपण डायरेक्टली तर कुठं शेअर करू शकत नाही. त्यानंतर साईज बघा, साईज जे आहेत तर साईजशी रिलेटेड ऍग्रीगेटच्या जनरल जे काय तुम्हाला स्टँडर्ड कोडल प्रोव्हिजन दिलेले आहेत, तर तुमची मॅक्झिमम साईज जी आहे ही 1/4 जे असणार आहे तुमच्या सेक्शनच्या, याच्यापेक्षा कमीच असणं गरजेचं आहे. पहिला लॉ, पहिला जो आहे स्टेटमेंट असे आहे. त्यानंतर 5 mm लेस असणं गरजेचं आहे, दोन जे काय स्टीलचे बार आहेत त्याच्यामधलं जे स्पेसिंग आहे याच्यापेक्षा 5 mm न लेसच तुमचे ऍग्रीगेट साईज असणं गरजेचे आहे. आणि जो कव्हर प्रोव्हाइड करणार आहात तुम्ही मिनिमम कव्हर, त्याच्याही पेक्षा 5 mm न लेस तुमची साईज असणं गरजेचे आहे. आणि हे सगळं चेक केल्यानंतर सगळ्या शेवटी 20 mm चा क्रायटेरिया सुद्धा तुम्हाला चेक करायचा असतो. तर हे तीन फॅक्टर्स तुम्हाला इथं कन्सिडर करायचे आहेत मॅक्झिमम साईजसाठी. मग आता याचे रिक्वायरमेंट काय आहेत की हार्ड असला पाहिजे, डेन्स असला पाहिजे, ड्युरेबल असला पाहिजे, फ्लॅकी इलॉंगेशनचं पर्सेंटेज मिनिमम असलं पाहिजे, तुमचे जे काय डिटरियशियस सबस्टन्सेस जे आहेत, इंजुरियस अमाऊंट जे आहे ते सगळ्या कमी असल्या पाहिजेत, क्रशिंग व्हॅल्यू जी आहे ही 45% असली पाहिजे नॉन वेअरिंगसाठी आणि 30% वेअरिंगसाठी असणं गरजेचे आहे. इम्पॅक्ट व्हॅल्यू सुद्धा नॉन वेअरिंगसाठी 45% आणि वेअरिंग कोर्ससाठी 30% पेक्षा कमी असणं गरजेचं आहे. ॲब्रेशन व्हॅल्यू जी आहे ही 30% पेक्षा कमी असणं गरजेचे आहे वेअरिंगसाठी आणि 50% पेक्षा कमी असणं गरजेचे आहे नॉन वेअरिंगसाठी. सो असे सगळे जे आहेत या तुमच्या बेसिक ज्या काय तुमच्या स्टँडर्ड ज्या काही रिक्वायरमेंट्स आहेत ऍग्रीगेटशी रिलेटेड ह्या असतील. शेप मगाशी सांगितलं मी तुम्हाला, राऊंडेड, इरेग्युलर, अँग्युलर आणि फ्लॅकी असे तुमचे हे शेप तयार होतात. यामध्ये स्ट्रेंथसाठी आपल्याला अँग्युलरला फॉलो करायचं आहे आणि वर्कॅबिलिटीसाठी आपल्याला राऊंडेड शेपचा यूज करायचा असतो. फ्लॅकी किंवा पार्टली राऊंडेड यांचा काय उपयोग नसतो, हे स्ट्रेंथ पण देणार नाही तुम्हाला, वर्कॅबिलिटी पण देणार नाहीत. आता टेस्टिंग बघूयात, जशा आपण सिमेंटच्या टेस्ट बघितल्या तशा ऍग्रीगेटच्या टेस्ट बघूयात. सो पहिली जी टेस्ट असते तर ती असते तुमची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी टेस्ट.
यासाठी जर पार्टिकलची साईज खूप जास्त असेल स्टँडर्ड गाईडलाईन्स नुसार 10 mm पेक्षा जास्त असेल तर वायर बास्केट मेथड यूज करायचा आहे जसं इथं दिसत आहे. आणि स्मॉलर फाईन ऍग्रीगेट वगैरे असेल 10 mm पेक्षा कमी असेल तर जे जिओटेक मध्ये वापरतो आपण ते पिक्नोमीटर जे आहे पिक्नोमीटर आपल्याला वापरायचं असतं. आता ही स्पेसिफिक ग्रॅव्हिटी बऱ्याच ठिकाणी लागते आपल्याला व्हॉल्यूम आणि तुमच्या मास मधलं जेव्हा आपल्याला कन्वर्जन करायचे असतात त्यावेळेला आपल्याला हे लागतं. त्यानंतर हा फॉर्म्युले आहे तुमचे काही आयएस कोड मध्ये दिलेले तर हे फॉर्म्युले पण पाठ लक्षात ठेवा. स्पेसिफिक ग्रॅव्हिटीचा हा फॉर्म्युला आहे आणि त्यासोबत हे कधी जर वायर बास्केट वापरला असाल तर आणि पिक्नोमीटर वापरला असाल तर हे फॉर्म्युला. तर यावर आतापर्यंतही फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन कुठले तयार झाले नाहीत पण हे फॉर्म्युले सुद्धा लक्षात ठेवा. त्यानंतर ग्रेडिंग ऑफ ऍग्रीगेट सेकंड टेस्ट केली जाते. सेकंड टेस्ट मध्ये आता काय केलं जातं की पार्टिकलच्या साईजचं डिस्ट्रीब्युशन बघितलं जातं म्हणजे लार्जर साईजचे किती पार्टिकल्स आहेत स्मॉलरचे किती आहेत मिडियमचे किती आहेत तर याची रेंज कशी आहे हे रेंज कॅल्क्युलेट करण्यासाठी आपल्याला हे ग्रेडिंग करावं लागतं. मग या रेंज जे आहेत हे वेल ग्रेडेड असेल म्हणजे इथं जसं दिसत आहे डायग्राम मध्ये सगळ्या साईजेस तुमच्या जर प्रेझेंट असतील तर त्याला वेल ग्रेडेड म्हणतो आपण. एकाच साईजचे जर सगळेच पार्टिकल्स असतील सेम साईजचे तर त्याला आपण पुअरली ग्रेडेड असं म्हणतो किंवा युनिफॉर्मली ग्रेडेड असं म्हणतो. आणि काही साईजेस मिसिंग आहेत तर त्याला आपण गॅप ग्रेडेड असं म्हणतो. सो यासाठी आपल्याला सीव अनालिसिस करावं लागतं. या ठिकाणी दोन पॅरामीटर्स डिटरमाइन करण्यासाठी ही सीव अनालिसिस टेस्ट केली जाते. एक तर ग्रेडिंग समजण्यासाठी आणि दुसरा हे फाईननेस मॉड्युलस समजण्यासाठी. फाईननेस मॉड्युलस काय केलं जातं की सगळ्या स्टँडर्ड सीव मध्ये जसं इथं दिसत आहे या इथं तुम्हाला सीव दिसत आहेत या स्टँडर्ड सगळ्या सीव आहेत. कुठून स्टँडर्ड सीव तयार होतात तुमच्या 80 पासून आणि कुठेपर्यंत जाऊन थांबतात 150 पर्यंत. सो यावरचं सगळं रिटर्न वेट घेतलं जातं क्युम्युलेटिव्ह रिटर्न वेट घेतलं जातं क्युम्युलेटिव्ह पर्सेंटेज रिटर्न घेतलं जातं आणि ह्या सगळ्याची ऍडिशन केली जाते आणि ह्या ऍडिशनला 100 ने डिवाइड केलं जातं जो फॅक्टर मिळतो त्यालाच आपण फाईननेस मॉड्युलस असं म्हणतो. आता फाईननेस मॉड्युलस काय करतं की तुमचं जे काय फायनल मॉड्युलचं काम काय असतं की जे काय तुमचं कोर्सर पार्टिकल आहेत फायनर पार्टिकल नक्की काय आहेत हे सांगण्याचं काम जे आहे हे सांगण्याचं काम कोण करत असतं तुम्हाला हे जे काय फायनल मॉड्युलस आहे ते सांगत असतं. आता ऍग्रीगेट साठी हे 7.5, 6, 7 असं राहतं तुमच्या कोर्स ऍग्रीगेट साठी आणि फाईन ऍग्रीगेट साठी 2.5, 3 या रेंजमध्ये राहतं. त्यासोबतच एका एक्झामिनेशन मध्ये आत्ताच्या पीसीएमसी मध्ये हा फॅक्च्युअल डेटा आता हा इतकं सगळं लक्षात ठेवणं तुमच्यासाठी खूप अवघड आहे बट इतक्या लेवल पर्यंत आला होता क्वेश्चन की जर तुम्ही 12.5 mm ची साईज वापरणार असाल तर सॅम्पल साईज म्हणून तुम्ही किती मास घ्याल किती वेट घ्याल तर 12 kg घ्याल. तर हा असा एकदा क्वेश्चन आताचा रिसेंटली एक्झामिनेशन मध्ये आलेला आहे. सो इतक्या लेवल पर्यंत सुद्धा काही काही एक्झामिनेशन मध्ये क्वेश्चन आलेले आहेत. सो हे असे क्वेश्चन कुणालाच येत नाहीत कारण हा खूप फॅक्च्युअल डेटा असतो एवढं तर तोंडपाठ करणं खूप अवघड असतं त्यामुळे अशा जास्त क्वेश्चनचं टेन्शन घेऊ नका. आता टाईप्स ऑफ सॅन बघा रेंज कशी आहे. फाईन सॅन कधी म्हणायचं जेव्हा फाईननेस मॉड्युलची व्हॅल्यू 2.2 पासून 2.6 असेल तर त्याला फाईन सॅन असं म्हटलं जातं. 2.6 पासून 2.9 असेल तर मिडियम सॅन म्हटलं जातं. 2.9 पासून 3.2 असेल तर त्याला कोर्स सॅन म्हटलं जातं. सो ही रेंज लक्षात ठेवा या रेंजवर पण क्वेश्चन येतात. त्यानंतर झोन झोन तुमचे टोटल 4 आहेत. इथं जर बघितला तुम्ही तर झोन 4 जे काय सीयूचं जे काय 4.75 पासिंग आहे खूप जास्त आहे म्हणजेच फाईन पार्टिकल इथं तुम्हाला जास्त बघायला मिळत आहेत. सो हे झोन टोटल 4 असतात सॅनचे हे काउंट विचारला जाईल. आणि जे मगाशी तुम्हाला इंदूर सॅन म्हणलं होतं तर त्याचं सीव अनालिसिस असं असतं म्हणजे 1/3 पार्टिकल्स 1 mm पासून 2 mm पर्यंत असतात 1/3 पार्टिकल्स 500 micron पासून 1 mm पर्यंत असतात आणि 1/3 रिमेनिंग 90 micron पासून 500 micron पर्यंत असतात. तर हे तुमच्या स्टँडर्ड सॅनचं जे काय ग्रेडेशन आहे अशा पद्धतीनं आहे. त्यानंतर फ्लॅकिनेस इंडेक्स जो आहे फ्लॅकिनेस इंडेक्ससाठी ह्या अशा पद्धतीचा थिकनेस गेज वापरला जातो. फ्लॅकिनेस म्हणजे काय की तुम्ही जर बघितलं असं याशी डायग्राम जर ड्रॉ केलीत एक डायमेन्शन जे आहे तुमचं एक डायमेन्शन जे आहे थिकनेस जे आहे ही थिकनेस खूपच कमी आहे अदर टू डायमेन्शन पेक्षा तर तेव्हा आपण त्याला फ्लॅकी शेप असं म्हणतो. मग आता याच्यासाठी काय कन्सिडर केलं जातं की यासाठी मीन साईज पेक्षा 3/5 मीन डायमेन्शन जे असेल त्याचा अवरेज डायमेन्शन असेल त्याचा 3/5 पेक्षा सुद्धा जर तुमची थिकनेस कमी येत असेल तर त्याला आपण फ्लॅकी शेप असं म्हणतो. म्हणजे तुमचं सपोज की तुमचं साईज 20-10 आहे तर तुमचा अवरेज व्हॅल्यू किती आली 15 मीन डायमेन्शन किती आली 15 आता या 15 सुद्धा 3/5 व्हॅल्यू 3/5 म्हणजे काय 0.6 मल्टिप्लाय करायचं 15
म्हणजे जवळपास तुमचं 0.9 येईल, ठीक आहे, नाही येईल, सॉरी 0.9 नाही, 15 मल्टीप्लाइड बाय 0.6 9 येईल. सो जर तुमची थिकनेस 9 पेक्षा सुद्धा कमी असेल तर ते फ्लॅकी झालं, आणि 9 पेक्षा जास्त असेल तर ते नॉट फ्लॅकी असणार आहे. मग आता ही थिकनेस सुद्धा तशा पद्धतीनंच, आता मी जे काही कॅल्क्युलेशन सांगितले तुम्हाला तसेच कॅल्क्युलेशन करायचे असतात. जसं की इथं बघा 20 to 25 असेल तर 20 + 25 डिवायडेड बाय 2 केलं जातं. सो ही मीन व्हॅल्यू मिळाली 22.5, याला 3/5 ना डिवाइड केलं जातं. सो हे सगळं सॉल्व्ह केल्यानंतर आन्सर मिळतं 13.50. किती आन्सर मिळतं मला? 13.50. सो ह्या थिकनेस ज्या आहे ते अशा पद्धतीनं डिसाईड केलं. यावर न्यूमरिकल एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सो हे अशा पद्धतीनं 13.50 जे आहे की अशा पद्धतीने तुम्हाला दिलेलं असतं. सो हे फ्लॅकिनेस इंडेक्ससाठी या पद्धतीनं असेल. त्यानंतर नेक्स्ट जे आहे, नेक्स्ट असतं तुमचं इलॉंगेशन. इथं काय केलं जातं की तुमचा जो शेप आहे हा असा असेल. आता आता इथं मात्र काय आहे तुमचं की जे लॉंगर डायमेन्शन आहे, हे जे काय लॉंगर डायमेन्शन आहे हे तुमच्या मीन डायमेन्शन पेक्षा खूपच जास्त आहे. मीन डायमेन्शन पेक्षा खूपच जास्त आहे. किती ना? तर 1.8 टाइम्स पेक्षा सुद्धा जास्त आहे मीन डायमेन्शनचा. तेव्हा आपण त्याला इलॉंगेटेड असं म्हणतो. सो त्यावेळेला हा जो काय लेंथ गेज आहे हा वापरला जातो आणि या डायरेक्शन मध्ये अग्रिगेट पास केले जातात. मग यामध्ये कुठले रिटर्न झालेत हे बघितले जातात आणि इथं जे काय मागायचं होतं फ्लॅकिनेस मध्ये इथं किती पास झाले हे बघितले जातात आणि पास झालेलं वेट डिटरमाइन केलं जातं. इथं रिटर्न झालेल्याचं वेट डिटरमाइन केलं जातं आणि त्या त्या रिस्पेक्टिव्ह मध्ये आपण त्याला फ्लॅकिनेस इंडेक्स आणि इलॉंगेशन इंडेक्स असं म्हणतो. त्यानंतरची जी टेस्ट आहे ती आहे क्रशिंग व्हॅल्यू. त्यानंतरची जी टेस्ट आहे ती आहे तुमची क्रशिंग व्हॅल्यू टेस्ट. सो क्रशिंग व्हॅल्यू टेस्ट मध्ये काय करतो आपण, ही एक स्ट्रेंथ प्रॉपर्टी असते. ही काय आहे? तुमची एक स्ट्रेंथ प्रॉपर्टी आहे. सो स्ट्रेंथ प्रॉपर्टी मध्ये काय करतो आपण की अग्रिगेटवर ग्रॅज्युअल लोड अप्लाय करत असतो. यावर आपण ग्रॅज्युअल लोड जो आहे हा ग्रॅज्युअल लोड अप्लाय करत असतो. सुरुवातीला 12.5 mm मधून आपण पास करतो, त्यानंतर 10 mm वरून रिटेन करतो. म्हणजे सॅम्पल साईज काय झाली तुमची, 10 पासून 12.5 ही झाली तुमची सॅम्पल साईज. ही झाली तुमची सॅम्पल साईज. इतक्या साईज मध्ये जे काय अग्रिगेट्स आहेत ते आपण टेस्टिंग साठी घेत असतो. काय झाले पाहिजे? 12.5 mm म्हणून पास झाले पाहिजेत आणि 10 mm वर रिटर्न झाले. या साईजेस वर सुद्धा क्वेश्चन विचारले जातात. ग्रॅज्युअल लोडिंगशी रिलेटेड स्ट्रेंथ जी आहे आपल्याला क्रशिंग व्हॅल्यू सांगत असते. मग जसं आपण सीटीएम वर लोड अप्लाय करतो तसा इथं ग्रॅज्युअल लोड जो आहे ग्रॅज्युअल लोड अप्लाय केला जातो आणि त्यानंतर जे क्रश झालेले आहेत हे 2.36 mm यावरून पास केले जातात आणि जे 2.36 वरून पास झालेली पावडर आहे त्याचं वेट डिटरमाइन केलं जातं विथ रिस्पेक्ट टू ओरिजिनल वेट आणि ती म्हणजेच असते तुमची क्रशिंग व्हॅल्यू. आता हे थोडक्यात तुमचं क्रश झालेल्या पार्टिकलचं पर्सेंटेज असतं त्यामुळे मिनिमम असणं गरजेचं आहे. त्यामुळे ह्या व्हॅल्यूला लिमिट राहतं. जे मागाशी सांगितलं मी 30, 45 तर हे लिमिट या ठिकाणी या तुमच्या व्हॅल्यूजला दिलेलं असतं. त्यानंतर हेच फॉर्म्युला आहे क्रशिंग व्हॅल्यूचा. त्यानंतर जर तुमची जर साईज बदलली, साईज जर बदलली सॅम्पलची तर तुम्हाला 2.36 जी सीव आहे त्याच्याऐवजी ह्या साईजेस वापरावे लागतात रिस्पेक्टिव्ह तुमच्या या साईजेससाठी. म्हणजे मी 25 पासिंग 20 घेतलं तर 2.36 ऐवजी 4.75 घ्यायचं आहे. 12.5 घेतला तर 2.36 ऐवजी 3.35 घ्यायचं. तर या अशा पद्धतीनं साईजेस तुम्हाला चेंज करावे लागतात. त्यानंतर जर मला सडन लोड, जर माझा लोड जो आहे हा सडन लोड असेल आणि सडन लोड साठी जर मला आता स्ट्रेंथ माझी डिटरमाइन करायची असते. आता सडन लोड मध्ये मला कुठली प्रॉपर्टी समजते? मला टफनेस प्रॉपर्टी समजते. इथं मला कुठली प्रॉपर्टी समजत होती? क्रशिंग व्हॅल्यू मध्ये स्ट्रेंथ प्रॉपर्टी समजत होती. इथं मला टफनेस समजणार आहे. तर इथं काय केलं जातं, ह्या हाईट वरून हा जो काय हॅमर दिसत आहे याचे नंबर ऑफ ब्लोज दिले जातात. पार्टिकल साईज सेमच राहते तुमची, मगाचीच 12.5 mm आणि 10 mm हीच राहते. आणि हे सगळं अशा पद्धतीनं स्लायडिंग झाल्यानंतर तुमचं परत एकदा पार्टिकल जे आहे हे 2.36 mm मधून पास केलं जातं आणि जे काय तुमचं परत वेट आहे हे वेट इथं डिटरमाइन केलं जातं आणि त्याच व्हॅल्यूला आपण इम्पॅक्ट व्हॅल्यू असं म्हणतो. हाच फॉर्म्युला इथंही तुमचा यूज करायचा आहे. इथं सुद्धा 2.36 हेच या ठिकाणी यूज करायचं असतं. त्यानंतर जर मला हार्डनेस प्रॉपर्टी, सरफेसशी रिलेटेड प्रॉपर्टी हवी असेल, सरफेसशी रिलेटेड जर प्रॉपर्टी हवी असेल तर ॲब्रेशन व्हॅल्यू टेस्ट केली जाते. त्यावेळेला कुठली टेस्ट केली जाते? ॲब्रेशन व्हॅल्यूसाठी तीन वेगवेगळ्या मेथड्स आहेत. यापैकी मोस्टली जी फॉलो केली जाते ती आहे लॉस एंजेलिस टेस्ट. ती कुठली आहे तुमची? लॉस. म्हणजे आपल्याला सरफेसचा रेजिस्टन्स जो आहे, वेअरिंगचा रेजिस्टन्स जो आहे तो या ठिकाणी दिसतो. या अशा टाईपचं इन्स्ट्रुमेंट असतं. इथून आपण हे सगळे सॅम्पल यामध्ये ऍड केलेले असतात, रोटेशन दिलेले असतात आणि जे स्टील बॉल्स आहेत हे प्लेस केलेले असतात. या असे नंबर ऑफ स्पेअर्स 12, 11 हे वेगवेगळ्या ग्रेडिंगसाठी 1, 2, 3,
4, 5, 6, 7 टोटल 7 टाइपचे ग्रेड्स असतात. एकतर तुम्ही आयदर 5 kg मटेरियल वापरायचं असतं किंवा 10 kg मटेरियल वापरायचं असतं आणि त्यावरून तुमचे नंबर ऑफ स्पेअर्स जे आहेत स्टील बॉल्स जे आहेत हे तुम्हाला ठरवायचे असतात. आणि इथं मात्र हे सगळं रोटेशन झाल्यानंतर बघा जेव्हा 5 kg वापरलेला आहे एबीसीडी साठी तेव्हा 500 रिव्हॉल्युशन द्यायचे आहेत, जेव्हा 10 kg वापरलेलं तेव्हा 1000 रिव्हॉल्युशन द्यायचे आहेत. हे सगळं झाल्यानंतर 1.7 mm वरून तुम्हाला जे साईज आहे 1.7 mm ची त्यावरून पार्टिकल पास करायचे असतात आणि त्यावरून तुमची ॲब्रेशन व्हॅल्यू डिटरमाईन करायची असते. तर या सगळ्या टेस्ट होत्या तुमच्या. त्यानंतर एक आणखी महत्वाचा पॉईंट असतो अल्कली ॲग्रिगेट रिॲक्शन. आता आपल्याला काय वाटतं की रिॲक्शन जे आहे फक्त सिमेंट आणि वॉटरचीच होते की ॲग्रिगेट हे तुमचं इनर्ट मटेरियल आपण ॲज्युम करत असतो, कॉन्क्रीट मधला इनर्ट मटेरियल म्हणजे जो कोणत्याही रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करत नाही अशा मटेरियलला आपण इनर्ट मटेरियल असं म्हणतो. मग आता हे इनर्ट मटेरियल जे होतं पण काही आता असं लक्षात आलं की ॲग्रिगेटमध्ये सुद्धा काही कंटेंट असे आहेत जे तुमच्या सिमेंटच्या कंटेंट सोबत रिॲक्ट करतात. मग हे कुठले आहेत? ॲग्रिगेट अल्कली सोबत रिॲक्ट करतात म्हणजेच कुठले जे तुमचे सिलिशियस मटेरियल्स आहेत, सिलिशियस मिनरल्स जे आहेत हे काय करतात सिमेंटमधल्या अल्कली सोबत रिॲक्ट करतात. मग जिथं जिथं ॲडिशनल रिॲक्शन होणार आहे तिथं तिथं जेल तयार होणार आहे. तुमचं एक जेल तयार होतं परत एकदा, जिथं जिथं ॲडिशनल जेल तयार होणार आहे त्या त्या ठिकाणी परत क्रॅक्स तुमचे तयार होणार आहेत. त्यामुळे आपल्याला असं मटेरियल यूज करायचं असतं, असं ॲग्रिगेट यूज करायचं असतं की ज्यामध्ये तुमचं सिलिशियस मटेरियल कमी राहील. सो हे कशा कशामुळे येईल? टाईप ॲग्रिगेटमध्ये जर सिलिशियस मटेरियल असेल, सिमेंटमध्ये जर अल्कली मटेरियल असेल, मॉइश्चर जर अवेलेबल असेल आणि टेम्परेचर 10 to 38 डिग्रीमध्ये असेल तर तुमचं अल्कली ॲग्रिगेट रिॲक्शन होणार आहे. सो हे सगळं अवॉइड करण्यासाठी तुम्हाला मग सिमेंट ॲग्रिगेटच असं वापरायचं की जिथं सिलिशियस मटेरियल्स कमी राहतील, सिमेंट असं वापरायचं की जिथं अल्कली कमी राहील, ॲडमिक्शरचा काही यूज करायचा आणि ह्या अल्कली ॲग्रिगेट रिॲक्शनला आपल्याला अवॉइड करायचं असतं. ओके, वर्कॅबिलिटी ड्युरॅबिलिटी स्ट्रेंथ कोणत्या ॲग्रिगेटची जास्त असते? वर्कॅबिलिटी तुमच्या राऊंडेड पार्टिकलची जास्त राहील, स्ट्रेंथ तुमच्या अँग्युलरची जास्त राहील. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. ड्युरॅबिलिटीसाठी जर तुमचे काहीच त्यामध्ये डिटोरिरियस मटेरियल्स नसतील, इंज्युरियस काहीच नसतील त्या ॲग्रिगेटला तर ड्युरॅबिलिटी कमी राहील, ते शेपवर तुमच्या येणार. त्यानंतर आणखी एक पॉईंट तुमच्या सिलेबसमध्ये होता बघा, बल्किंग ऑफ अ सँड. तर बल्किंग ऑफ अ सँड म्हणजे काय की तुमचे जे काय ॲग्रिगेट्सचे पार्टिकल्स असतील याच्या भोवती एक सर्फेस मॉइश्चर तयार होतं, हे असं सर्फेस मॉइश्चर तयार होतं आणि यामुळे सगळे पार्टिकल्स रिपल्सिव्ह फोर्समध्ये जातात, एकमेकापासून लांब जातात. त्यामुळे तुम्हाला असं वाटतं की याचा व्हॉल्यूम जास्त आहे कारण सगळे मध्ये एअर पार्टिकल्स असतात. ठीक आहे, म्हणजे जितकं सर्फेस मॉइश्चर जास्त असेल तितकं ही प्रोसेस आणखी जास्त होईल आणि व्हॉल्यूम तुमचा जास्त आहे असं आपल्याला भास होईल, पण व्हॉल्यूम ऍक्च्युली कमी असतो. सो हा व्हॉल्यूम इन्क्रीज होण्याच्या प्रोसेसलाच बल्किंग ऑफ अ सँड म्हणतो. हे कशामुळे येतं? तुमच्या सर्फेस मॉइश्चरमुळे. 4 to 6% ऑफ सर्फेस मॉइश्चर असेल तर हे जास्त राहतं, फाईन पार्टिकल राहतील तर त्या ठिकाणी सुद्धा हे जास्त असतं, म्हणजे ग्रेडिंगवर डिपेंड आहे, मॉइश्चर कंटेंटवर पण डिपेंड आहे. सो हे नंतर काय होतं की जसं मॉइश्चर कंटेंट वाढत जाईल म्हणजे 6% सुद्धा पुढे जाईल तेव्हा हा जो काय तुमची फिल्म तयार झालेली ही ब्रेक होऊन जाते आणि परत एअर बाहेर पडते आणि व्हॉल्यूम परत तुमचा डिक्रीज होतो. सो हे पहिल्यांदा इनिशियली इन्क्रीज होईल व्हॉल्यूम, परत डिक्रीज होणार आहे, लक्षात ठेवा. त्यानंतर आणखी काही टेस्ट असतात तुमच्या ॲग्रिगेटवर महत्वाच्या ज्यामध्ये डिलिटेरियस मटेरियल्स किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड आहेत की नाही ते आपण चेक करत असतो, जसं की क्ले लंप आहे की नाही बघत असतो, फाईन सिल्कचं पर्सेंटेज आहे की नाही बघत असतो, डस्ट आहे की नाही बघत असतो, त्यानंतर काही लाईट वेट पीसेस एक्स्ट्रा आहेत की नाहीत बघत असतो, सॉफ्ट पार्टिकल्स आहेत की नाही ते चेक करत असतो, ऑर्गॅनिक इम्प्युरिटीज बघत असतो. साऊंडनेस टेस्ट ड्युरॅबिलिटीसाठी केली जाते, यामध्ये तुमचे मॅग्नेशियम सल्फेट जे आहे आणि सोडियम सल्फेट जे आहे या सोल्युशनचा यूज करून या टेस्टिंग केल्या जातात. सो या ठिकाणी तुमचं जे काही ह्या टेस्टिंग आहेत या अशा पद्धतीने केल्या जातात. बल्किंग ऑफ सँडवर एक न्युमरिकल एक्झाम्पल पण विचारलं जातं. सो ही जार टेस्ट केली जाते पहिल्यांदा, या जारमध्ये तुमची सँड प्लेस केली जाते, हाईट चेक केली जाते, यामध्ये वॉटर ऍड केलं जातं, वॉटर जसं जसं इन्क्रीज होईल तसं तसं सर्फेस फिल्म ब्रेक होते आणि एअर बाहेर निघून जाते आणि एअरच्या ऐवजी फक्त वॉटर राहतं आणि हे ऍक्च्युअल तुमचा सँडचा हाईट असते. मग आता जी ओरिजिनल होती सुरुवातीची मायनस जी फक्त सँड आहे याचा डिफरन्स घेतला जातो आणि फक्त सँडची जी हाईट आहे त्याच्यासोबत त्याचं पर्सेंटेज डिटरमाइन केलं जातं, याला आपण बल्किंग ऑफ अ सँड असं म्हणतो. ठीक आहे, सो हे अशा पद्धतीचं तुमच्या ॲग्रिगेटशी रिलेटेड होतं. वॉटर जे आपण यूज करत असतो तर वॉटरसाठी ह्या प्रॉपर्टीज हा टेबल महत्वाचा आहे, मी स्लाईडला होतो, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. सो ऑर्गॅनिक 200 लिमिट असतं, इनऑर्गॅनिक 3000, सल्फेट 400,
क्लोराइड्स जर तुम्ही आरसीसी वापरत नसाल, पीसीसी असेल तर 2000, आरसीसी असेल तर 500, सस्पेंडेड असेल तर 2000. तर हे सगळे तुमचे वॉटर मधले जे काही परसेंटेज आहेत ते आहेत. यामध्ये आणखी काही ऍडिशनल आहेत. पीएच ची व्हॅल्यू जी आहे 6 to 8 या रेंज मध्ये पीएच ठेवलेलं असतं. सोबतच हे तुम्हाला इथं काही ऍडिशनल व्हॅल्यूज दिसत आहेत. सो आता याचे क्वेश्चन सर्वांनी आन्सर सांगायचे आहेत. चला आन्सर परत आपण क्वेश्चन आन्सरिंगला जाऊयात. क्वेश्चन आन्सरिंगला परत सुरुवात करूयात. क्वेश्चन आन्सरिंगला परत सुरुवात करायची आहे. सो सर्वांनी आन्सर सांगायचं. चला वन बाय वन सर्वांनी आन्सर सांगायचे आहेत. चला सांगा पटकन क्वेश्चन नंबर आणि आन्सर सांगायचं आहे. क्वेश्चन नंबर आणि आन्सर सांगायचं आहे 31 पासून सर्वांनी. थर्टी वनचं सी सांगत आहेत. येस अगदी करेक्ट आहे. सो या ठिकाणी बघा आता फ्लॅकिनेस इंडेक्स बद्दल विचारलेला आहे. सो फ्लॅकिनेस इंडेक्स साठी फॅक्टर किती होता आपला 350 होता. विच वन ऑफ द फॉलोइंग प्रॉपर्टी ऑफ एग्रीगेट इज इव्हॅल्युएटेड बाय कंडक्टिंग द इम्पॅक्ट टेस्ट. इम्पॅक्ट टेस्ट वरून कोणती प्रॉपर्टी आपल्याला समजते सांगितलं होतं मी. यस सांगा सर्वांनी. इम्पॅक्ट वरून कुठली प्रॉपर्टी समजली होती मला. टफनेस. टफनेस प्रॉपर्टी समजलेली होती. While conducting aggregate impact test, at first the aggregate specimens are passed through. Impact test करत असताना सगळ्यात पहिल्यांदा जे aggregate आपण पास करतो हे कुठल्या साईज वरून पास करतो असा क्वेश्चन आहे. सगळ्यात पहिली जी साईज असते ती कुठली यूज करतो आपण 12.5. त्यानंतर मग खाली 10 असतं आणि मग सगळ्यात शेवटी 2.36. सो 12.5 इज द करेक्ट आन्सर. Which of the following shapes of an aggregate possess the least surface area? यापैकी सगळ्यात कमी सरफेस एरिया कुणाचा असतो. चला सांगा. तुम्ही बघा डेली लाईफ मध्ये जर सिंपली असं लक्षात ठेवायचं, डेली लाईफ मध्ये तुम्ही जे काय वॉटरचे पार्टिकल्स बघता हे सगळे राऊंडेड असतात. त्याच्या मागचं रिझन काय असतं, कारण ते सगळे पार्टिकल सरफेस एरियाला कमी करण्याचा ट्राय करत असतात. सरफेस टेन्शन प्रॉपर्टी फिजिक्स मध्ये शिकला असाल. सो आता ही जे काही शेप आहे तुम्हाला स्क्वेअर शेप रेक्टॅंग्युलर शेप कधी दिसत नाही वॉटर पार्टिकलचा, नेहमी राऊंडेडच दिसतो. कारण का, राऊंडेड मध्ये सगळ्यात लिस्ट सरफेस एरिया आपल्याला मिळत असतो. सो राऊंडेड शेपसाठी काय राहील तुमचा लिस्ट सरफेस एरिया. म्हणूनच ऍग्रीगेट बघा लक्षात ठेवायचं, सिमेंटचा सरफेस एरिया जितका जास्त असेल तितकं ते आपल्याला चांगलं राहतं सिमेंटसाठी, कारण तितक्या फास्ट हायड्रेशन रिॲक्शन आपली होत असते. बट ॲग्रीगेटमध्ये जितका सरफेस एरिया तुमचा कमी राहील तितकं तुमचं जे वॉटर आहे हे त्या सरफेसला वेट करण्यासाठी वाया जाणार आहे. बरोबर आहे. मग आता सरफेस एरियाच कमी राहील तर वॉटर तिकडे जे जाणार आहे सरफेसला वेट करण्यासाठी ते कमी जाईल आणि जास्त वॉटर तुम्हाला वर्कॅबिलिटीसाठी उपयोगी राहील, अवेलेबल राहील. त्यामुळे ॲग्रीगेटमध्ये आपल्याला सरफेस एरिया कमीत कमी ठेवायचा असतो आणि सिमेंटमध्ये सरफेस एरिया आपल्याला जास्तीत जास्त ठेवायचा असतो वर्कॅबिलिटी पॉईंटचा विचार केलात तर. म्हणून वर्कॅबिलिटी जी आहे ही राऊंडेड शेपमध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त मिळते. त्यानंतर बघा विच ऑफ द फॉलोइंग इज द डायरेक्ट मेथड ऑफ अ सरफेस टेक्स्चर. मगा सांगितलं तुम्ही तुम्हाला कसं लक्षात ठेवायचं आहे, जे मॅग्निफाईड इमेज आहे हे डायरेक्टशी रिलेटेड आहे. सो मॅग्निफाईडशी रिलेटेड कुठला ऑप्शन आहे बघा. आत्ताचा हा माडा एक्झामिनेशन मधला हा क्वेश्चन आहे. माडामध्ये हा क्वेश्चन आला होता. सो मॅग्निफाईड इथं दिसत आहे मला. सो डायरेक्टली पहिला ऑप्शन हे बघा. रॉक सरफेस इज हेल्ड अगेन्स्ट रबर सरफेस ही इनडायरेक्ट आहे. वेट ऑफ द फाईन पावडर इनडायरेक्ट आहे. मेजरमेंट ऑफ डिग्री ऑफ डिस्पर्शन ऑफ अ लाईट इनडायरेक्ट आहे. सो फक्त डायरेक्ट कुठली आहे तुमची फर्स्ट वन. नेक्स्ट वन, विच वन ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज अ कंडक्टेड टू इव्हॅल्युएट द हार्डनेस प्रॉपर्टी ऑफ अ ऍग्रीगेट. ऍग्रीगेटची हार्डनेस प्रॉपर्टी जर मला हवी असेल, ऍग्रीगेटची जर मला हार्डनेस प्रॉपर्टी हवी असेल म्हणजे सरफेसशी रिलेटेड, तर कुठली टेस्ट करतो मी. चला सांगा सर्वांनी हार्डनेस साठी कुठली टेस्ट केली जाते. हार्डनेस म्हणजे काय आहे, तुमच्या सरफेसशी रिलेटेड आहे. सरफेसशी रिलेटेड आहे. मराठी लँग्वेज हे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या मुलांसाठी आहे पवन. ठीक आहे, आपल्याला जेई मध्ये फक्त इंग्लिश राहणार आहे. हे सिव्हिल इंजिनिअरिंग असिस्टंटच्या मुलांसाठी मराठीमध्ये पण दिलेलं आहे जे आपले
विद्यार्थी मित्र आहेत जे मराठीमधून अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी आहे. तुम्ही जेई लेवल असाल तर हे फक्त वरचं बघा, खालचे बघायची गरज नाही. ठीक आहे. सो काय सांगितलं तुम्ही, तुम्हाला हार्डनेस प्रॉपर्टी जी असते अॅग्रिगेटची, तर ही हार्डनेस प्रॉपर्टी आपल्याला लॉस एंजेलिस म्हणजेच अॅब्रेशन टेस्ट मधून समजते. फाइननेस मॉड्युलस ऑफ एन अॅग्रिगेट इज अ 2.5, द अॅग्रिगेट इज, जर फाइननेस मॉड्युलस तुमचा 2.5 असेल तर त्या अॅग्रिगेटला काय म्हणायचं, चला सांगा सर्वांनी. 2.6 पर्यंत, 2.2 पासून 2.6 पर्यंत काय म्हणलं होतं आपण, फाईन सँड. 2.6 पासून 2.9 पर्यंत मीडियम सँड. 2.9 टू 3.2 काय म्हणलं होतं आपण, कोर्स सँड. सो या ठिकाणी 2.5 दिलेलं आहे म्हणजेच काय असेल, फाईन सँड. सो ऑप्शन ए इज करेक्ट. क्वेश्चन नंबर 38, विच वन ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज कंडक्टेड टू इव्हॅल्युएट द ड्युरॅबिलिटी प्रॉपर्टी ऑफ अॅग्रिगेट. ड्युरॅबिलिटी प्रॉपर्टी कुठून समजते आपल्याला, सांगा सर्वांनी. ड्युरॅबिलिटी प्रॉपर्टी कुठून समजते आपल्याला, ड्युरॅबिलिटी प्रॉपर्टी जी आहे, वॉटर अब्सॉर्प्शन, इम्पॅक्ट टेस्ट, साऊंडनेस टेस्ट आणि अॅब्रेशन टेस्ट. सो यापैकी आपल्याला साऊंडनेस टेस्ट मधून ड्युरॅबिलिटी जी आहे ही ड्युरॅबिलिटी समजते. त्यानंतर इफ द अॅग्रिगेट इन अ कॉन्क्रीट पासेस थ्रू अ सीव ऑफ 75 mm अँड रिटेन ऑन 60 mm सीव, दिस अॅग्रिगेट विल बी फ्लॅकी इफ इट्स लिस्ट डायमेन्शन इज लेस दॅन. सो बघा, न्युमरिकल आलेलं आहे कॉन्क्रीटमध्ये. कसं सांगितलं होतं मी तुम्हाला, फ्लॅकीसाठी जो शेप घ्यायचा आहे हा लेस दॅन असतो तुमच्या, जे काय तुमचा थिकनेस आहे, ही थिकनेस जर लेस दॅन असेल 3/5 ऑफ द मीन डायमेन्शन तर आपण त्याला फ्लॅकी असं म्हणतो. सो 3/5 मल्टीप्लाइड बाय 75 आणि 60 चा अवरेज किती असेल, 67.5. सो हे सॉल्व्ह करा किती येतं बघा. सो हे येईल तुमचं 40.5. सॉल्व्ह केल्यानंतर 13.5 मल्टीप्लाइड बाय 3, 40.5 mm. हे असं न्युमरिकल तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. हेच जर तुम्हाला इलॉंगेशन साठी विचारलं असतं तर ह्याच 67.5 ला तुमचं जे काय आहे 67.5 त्यालाच 1.8 न मल्टीप्लाय करायचं, इलॉंगेशन वापरलं, इलॉंगेशन विचारलं असतं. तर इफ द सम ऑफ द परसेंटेज अमाऊंट ऑफ अ कोर्स रिटेन इज 694.5, अलीकडचा क्वेश्चन आहे बघा, द कॅल्क्युलेट द फाइननेस मॉड्युलस ऑफ द कोर्स अॅग्रिगेट. चला क्वेश्चन नंबर 40 चा आन्सर द्या सर्वांनी. क्वेश्चन नंबर 40 चा आन्सर सर्वांनी द्यायचा आहे. चला सांगा पटकन सर्वांनी आन्सर सांगायचं आहे. जर तुम्हाला कोर्स अॅग्रिगेटचं जे काय पर्सेंटेज रिटर्न वेटचा जो कॉलम होता त्या सगळ्याचं जर आन्सर 694.5 येत असेल तर फाइननेस मॉड्युलससाठी काय करत होतो आपण, त्या समेशनला 100 न डिवाइड करत होतो, त्या समेशनला आपण 100 न डिवाइड करत होतो. सो 6.945 हे जे आन्सर आहे, 6.945 हे या ठिकाणी करेक्ट येणार आहे. सो ऑप्शन डी जो आहे हा करेक्ट असेल. सो असे हे अॅग्रिगेटशी रिलेटेड क्वेश्चन तुम्हाला विचारले जातील. आता तिसऱ्या पार्टकडे जो आहे आपण, कॉन्क्रीटशी रिलेटेड. कॉन्क्रीटमध्ये आपण दोन टाईपमध्ये बघणार आहोत, फ्रेश कॉन्क्रीट आणि हार्डन कॉन्क्रीट. सो अशा पद्धतीने दोन पार्टमध्ये बघणार आहोत आपण. सो फ्रेश कॉन्क्रीटला बघूयात आपण. फ्रेश शेवटचा जो तिसरा पार्ट आहे कॉन्क्रीटशी रिलेटेड तो आपण इथं बघत आहोत. सो फ्रेश कॉन्क्रीट आणि हार्डन कॉन्क्रीट, फ्रेश कॉन्क्रीट आणि हार्डन कॉन्क्रीट यामध्ये मेजर डिफरन्स काय असतो समजून घ्या. जेव्हा आपण कॉन्क्रीट प्रोड्यूस करतो सुरुवातीला, फ्रेश स्टेटमध्ये असतं, प्लास्टिक स्टेटमध्ये असतं, ते आहे फ्रेश कॉन्क्रीट, ज्याला आपण कुठलाही शेप देऊ शकतो, सर्क्युलर देऊ शकतो, तुमचा रेक्टॅंग्युलर शेप तयार होईल, स्क्वेअर शेप तयार होईल, असे जे शेप तयार करणं पॉसिबल असेल तर त्या स्टेटला आपण फ्रेश कॉन्क्रीट असं म्हणतो. मग यामध्ये महत्त्वाच्या तीन प्रॉपर्टीज असतात तुमच्या. एक असतं तुमची सगळ्यात महत्वाची वर्कॅबिलिटी, त्यानंतर असतं तुमचं सिग्रिग्रेशन आणि एक असतं तुमचं ब्लीडिंग. अशा या तीन प्रॉपर्टीज असतात. हे मॅन्युफॅक्चरिंग करण्याच्या ज्या प्रोसेस आहेत, सुरुवातीला आपण त्याचं बॅचिंग करतो, मिक्सिंग करतो, ट्रान्सपोर्टेशन होतं, प्लेसिंग होतं, कॉम्पॅक्शन होतं, त्यानंतर तुमचं क्युरिंग स्टार्ट होतं लगेच आणि फिनिशिंग होतं. तर ह्या अशा पद्धतीच्या मॅन्युफॅक्चरिंगच्या प्रोसेस सुद्धा यामध्ये असतील. वर्कॅबिलिटीसाठी वेगवेगळ्या मेथड्स असतात. स्लम कोन असतं, कॉम्पॅक्शन फॅक्टर टेस्ट असतं, फ्लो टेबल टेस्ट असते, केली बॉल टेस्ट असते, व्हीबी कन्सिस्टोमीटर टेस्ट असते. अशा तुमच्या ज्या टेस्ट आहेत त्या टेस्ट सगळ्या यामध्ये तुम्हाला विचारले जातात. तर बघूयात आपण फ्रेश कॉन्क्रीट. शेवटपर्यंत सर्वांनी व्हिडिओ बघायचा आहे. अजून एक मोस्टली अर्धा तास ते पाऊण तास चालेल व्हिडिओ, त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत राहायचं आहे, शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचे आहे. तर या ठिकाणी बघा, आता
वर्कॅबिलिटी जर बघितलं आपण तर वर्कॅबिलिटी सिम्पली काय असतं की जे कॉन्क्रीट आपण प्लेस करणार आहोत फॉर्मवर्कमध्ये, तर हे फॉर्मवर्कमध्ये प्लेसिंग करत असताना किंवा कॉम्पॅक्शन करत असताना इझीनेस जो असतो आपल्याला, किती इझिली आपण हे प्लेसिंग किंवा कॉम्पॅक्शन करू शकतो, याच पॉइंटला काय म्हणतो आपण वर्कॅबिलिटी म्हणतो. आपण यालाच काय म्हणतो इझनेस, म्हणजे किती इझिली आपण कॉन्क्रीटला प्लेस करतो फॉर्मवर्कमध्ये, किती इझिली आपण कॉम्पॅक्शन करतो. 100% कॉम्पॅक्शन करायचं असेल तर मला किती इंटरनल वर्क तिथे गरजेचं असतं, या सगळ्या गोष्टींनाच काय म्हणतो आपण वर्कॅबिलिटी असं म्हणतो. सो इट इज रिलेटेड टू द प्लेसमेंट, इट इज रिलेटेड टू द कॉम्पॅक्शन. साहजिक आहे वॉटरचं कंटेंट इथं खूप महत्वाचं असणार आहे. व्हेरी हेल्पफुल सशिया श्रुती, थँक्यू. तर या ठिकाणी बघा, वॉटरचं कंटेंट यामध्ये सगळ्यात महत्वाचं असेल, पण त्यासोबतच आणखी काही फॅक्टर्स असतात. तर कुठले कुठले फॅक्टर्स असतात? सगळ्यात पहिल्यांदा येईल वॉटर कंटेंट. तुम्ही वॉटरचं कंटेंट जर इन्क्रीज केलास तर ऍटोमॅटिकली तुम्हाला इझी होणार आहे प्लेसमेंट, इझी होणार आहे कॉम्पॅक्शन. दॅट मीन्स वॉटर कंटेंट इन्क्रीजेस, वर्कॅबिलिटी विल इन्क्रीजेस, हे लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर मिक्स प्रोपोर्शन, जर तुम्ही ऍग्रीगेट आणि सिमेंटचा रेशो कन्सिडर करत असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवायचं, सिमेंट पेस्ट जितकी जास्त असेल तितकी वर्कॅबिलिटी तुमची चांगली राहणार आहे. मग सिमेंट पेस्ट जास्त येण्यासाठी सिमेंटचं कंटेंट जास्त, म्हणजे हा रेशो कमी असणं गरजेचं आहे. ऍग्रीगेट सिमेंटचा रेशो आपल्याला कमीत कमी ठेवला तर वर्कॅबिलिटी आपल्याला जास्त मिळणार आहे. त्यानंतर साईज ऑफ ऍग्रीगेट, तर बघा साईज ऑफ ऍग्रीगेट, जसं मगाशी सांगितलं मी तुम्हाला की जर मला सरफेस एरिया जर मी कमी केला, सरफेस एरिया जर मी कमी केला ऍग्रीगेटचा, तर माझं जे वॉटर वाया जात होतं त्या सरफेसला वेट करण्यासाठी, तर ते जाणार नाही जास्त, बरोबर आहे. त्यामुळे मला वर्कॅबिलिटीकडे जास्त वाढवता येईल. मग आता सरफेस एरिया जर मला कमी ठेवायचा असेल तर साईज जास्त ठेवावं लागेल, बरोबर आहे. तर त्याच्यावर आहे. त्यानंतर शेप ऑफ द ऍग्रीगेट, जर राऊंडेड शेप असेल तर राऊंडेड शेपमध्ये मला ऍग्रीगेट जे आहे या ऍग्रीगेट त्या ठिकाणी मला जास्त वर्कॅबिलिटी देणार आहेत. सरफेस टेक्स्चरमध्ये स्मूथ टेक्स्चर असेल तर वर्कॅबिलिटी मला जास्त मिळणार आहे, रफ टेक्स्चर असेल तर मला वर्कॅबिलिटी कमी मिळणार आहे. ग्रेडिंग ऑफ ऍग्रीगेटमध्ये जर माझं वेल ग्रेडेड जर असतील, सगळ्या साईजेस जर अवेलेबल असतील, तर माझं जे काही वाईड साईजेस सगळ्यात मिनिमम राहतात, वाईड्स कमी राहिले तर ते वाईड्स फिल करण्यासाठी जे वॉटर लागत होतं ते मिनिमम लागतं, मग मला इथं वॉटर वर्कॅबिलिटीसाठी जास्त वापरता येतं. म्हणून वेल ग्रेडेड जर माझं ग्रेडेशन असेल तर वर्कॅबिलिटी सगळ्यात जास्त राहतं. आणि जर मी प्लास्टिसायझर, सुपर प्लास्टिसायझर, एअर एंट्रेटिंग एजंट जर यूज करत असेल, काही मिनरल ऍडमिक्सर यूज करत असेल, तर वर्कॅबिलिटी माझी ऑटोमॅटिकली परत इम्प्रूव्ह होणार आहे. तर हे सगळे फॅक्टर्स जे आहेत, हे सगळे फॅक्टर्स तुमचे वर्कॅबिलिटी डिसाईड करत असतात. आता कुठल्या कुठल्या मेथड्स आहेत बघा, या ठिकाणी स्लम टेस्ट आहे, कॉम्पॅक्टिंग फॅक्टर आहे, फ्लो टेस्ट आहे, केली बॉल टेस्ट आहे, व्हीबी कन्सिस्टोमीटर टेस्ट आहे. सो या ठिकाणी स्लम टेस्ट जी आहे मोस्टली यूज केली जाते, कारण हे आपण फील्डवर पण वापरू शकतो, लॅबमध्ये पण वापरू शकतो. आणि मेडियम जे असते, जी काही मेडियम तुमची वर्कॅबिलिटी असते, तिथं हे स्लोप स्लम टेस्ट जास्त सुटेबल राहतं. जर तुमची वर्कॅबिलिटी लो असेल तर तुम्हाला कॉम्पॅक्टिंग फॅक्टर टेस्ट यूज करावं लागतं, व्हेरी लो असेल, खूपच कमी असेल, तर व्हीबी कन्सिस्टोमीटर टेस्ट यूज करावं लागतं, आणि हाय असेल तर त्या ठिकाणी फ्लो टेबल टेस्ट यूज करावं लागतं. आणि फास्टमध्ये जर वर्कॅबिलिटी साईटवर जाऊन डायरेक्टली कॉलम जिथं भरलेला आहे आपण तिथंच जाऊन, किंवा बीम जिथं भरलेला आहे, जिथं आपण स्लॅब कास्टिंग केलेला आहे, अशा ठिकाणी जाऊन डायरेक्टली जर वर्कॅबिलिटी आपल्याला मेजर करायचं असेल अगदी फास्टमध्ये, तर त्या ठिकाणी केली बॉल टेस्ट जी मेथड आहे याचा यूज केला जातो. सो वन बाय वन बघूयात. स्लम्पमध्ये सगळ्यात महत्वाचं जे आतापर्यंत जास्तीत जास्त क्वेश्चन आलेले आहेत, सगळ्यात जास्तीत जास्त क्वेश्चन या डायमेन्शन्सवर आलेले आहेत. बॉटम डायमीटर तुमचा असणार आहे 20, टॉप डायमीटर असणार आहे तुमची 10 सेंटीमीटर, आणि हाईट असणार आहे तुमची 30 सेंटीमीटर. सो असा जो फ्रस्टम आहे, हा जो काय तुमचा शेप आहे, हा या ठिकाणी तुमचा तयार होतो. आणि यामध्ये आपल्याला जे कॉन्क्रीट जे आहे, कॉन्क्रीट वेगवेगळ्या लेअरमध्ये फिल करायचं असतं. त्यानंतर जे काय स्लमचे वेगवेगळे टाईप्स तयार होतात, तर हे तीन टाईपचे स्लंब तुमचे तयार होतात. ट्रू स्लंप हा असा असेल, दोन्ही साईडला जवळपास हाईट सेम असेल, शेअर स्लंपमध्ये हाईटमध्ये डिफरन्स तयार होईल, आणि कोलॅप्समध्ये डायरेक्टली हे खाली जाणार आहे. असे हे तीन टाईपचे स्लंप जे आहेत, ते तीन टाईपचे स्लंप इथं तयार होतात. हा आयएस कोडमधला डायरेक्टली टेबल आहे. यावर यस कॉम्पॅक्शन टेस्टवर एसएससी जेईला आज क्वेश्चन आला होता. संकेत आठवत असेल तर नक्की इथं शेअर करा क्वेश्चन काय होता, तुम्हाला जर आठवत असेल तर सगळ्यांना समजून जाईल. सो स्लंपची व्हॅल्यू लो कधी असेल, जेव्हा 25 to 75 असेल. आणि हे कुठं वापरायचं आहे, मास कॉन्क्रीट लाईटली रेनफोर्स्ड असेल तर त्या ठिकाणी, कॅनल लाइनिंग असेल तर यूज करायचं आहे. पिपट्या आता इथं काय झालेलं आहे बघा, हा जो 50 to 75 चा पोर्शन आहे,
आज दोन्हीकडे पण आहे, इथं पण आहे, म्हणजे आयएस कोड मध्येच तसं आहे ते, ठीक आहे, त्यामुळे आपण काय करू शकत नाही. बट मोस्टली 50 to 75 जर काय दिला असेल 60 वगैरे, तर आन्सर देताना मीडियमला ते करेक्ट देतात, लोला देत नाही, ठीक आहे. त्यामुळे हे लक्षात ठेवा. मीडियम कुठे वापरायचं आहे, हेवी रेनफोर्स सेक्शन असेल, त्यानंतर तुमचं पंप्ड कॉन्क्रीट असेल तर तिथं वापरायचं आहे. हाय वर्केबिलिटी कुठे वापरायचं आहे, ट्रेंच फिलिंग असेल, पाईल इन सिटू पाईलिंग करायचं आहे त्या ठिकाणी. व्हेरी हाय कुठे वापरायचं आहे, टेम्पररी वर्क असेल अंडर वॉटर तुमच्या त्या ठिकाणी, जेव्हा अगदीच टेम्पररी वर्क असेल तेव्हा व्हेरी हाय वर्केबिलिटी तुम्हाला यूज करायची आहे, ठीक आहे. तर हे लक्षात ठेवा. त्यानंतर थोडीशी लो वर्केबिलिटी असेल आपल्याला तर ते स्लमची व्हॅल्यू डायरेक्टली झिरो दाखवतं, मग स्टीप असेल अगदीच कॉन्क्रीट तर झिरो दाखवतं आन्सर. आता आपल्याला तर मग स्लम टेस्ट वापरून चालणार नाही, जर लो वर्केबिलिटी असेल तर आपल्याला एक्झॅक्ट व्हॅल्यू समजणार नाही, झिरोच दाखवणार आहे ते, खाली काय येणारच नाही, सबसिडन्स तयारच होणार नाही. मग अशा ठिकाणी जी मोर सेन्सिटिव्ह असते, मोर प्रिसाईज असते, ती कुठली आहे, कॉम्पॅक्टिंग फॅक्टर टेस्ट. इथं काय केलं जातं, जसं साईटवर कॉन्क्रीटिंग केलं जातं, टॉप वरून खाली हाईटवर सोडलं जातं, ज्याला लिमिट असतं 1.5 meters, तर तसंच इथं सुद्धा या अप्पर हुपर मधून पहिला सोडलं जातं, मग लोअर हुपर मध्ये येतं आणि मग सिलेंडर मध्ये, म्हणजे इथं यूज तोपर्यंत हे कॉम्पॅक्शन जे आहे पार्शली होतं, तुमचं पूर्ण फुल्ली तर होणार नाही. मग आता हेच कॉन्क्रीट काय केलं जातं, तुमच्या ह्या सिलेंडरमध्ये फिल करून व्हायब्रेशन टेबलवर किंवा रॉडचा यूज करून कुठल्या तर वेगवेगळ्या टेक्निकचा यूज करून फुल्ली कॉम्पॅक्टेड केलं जातं. मग आता फुल्ली कॉम्पॅक्टेड केल्यानंतर ते जास्त त्यामध्ये फील होणार, वेट त्याचं वाढणार, मग पार्शली जे होतं त्याचं वेट आणि फुल्ली जे होतं त्याचं वेट ह्या दोघांचा रेशो घेतला जातो आणि त्याच रेशोला आपण कॉम्पॅक्टिंग फॅक्टर असं म्हणतो. हा जो रेशो आहे हा तुमचा 1 नेहमी लेस राहतो. मग किती राहतो, व्हेरी लो असेल आणि तुम्ही स्मॉल अपॅरेटस वापरत असाल तर 0.78, लो कधी 0.85 च्या आसपास, मीडियम कधी 0.92 च्या आसपास आणि हाय कधी 0.95 च्या आसपास. जर अपॅरेटस दोन साईजचे असतात, लार्ज अपॅरेटस वापरलात तर 7.8 च्या ऐवजी 8.0, 8.5 च्या ऐवजी 8.7, 9.2 च्या ऐवजी 9.35 अँड 9.5 च्या ऐवजी 9.6, हे दोन ज्या आहेत या दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. लवकरच सर्वे सुद्धा घेऊ आपण, कॉन्क्रीट टेक्नॉलॉजी आज आहे, सर्वे पण लवकरच येत्या काही दिवसांमध्ये लगेचच आपण घेऊ. तर परत एकदा मला एक दोन मिनिटाचा वेळ द्या, परत एकदा आपण या ठिकाणी थर्ड जो शेवटची स्लाईड आहे ती यामध्ये मी ऍड करतो. तसं कुणीही कुठेही जायचं नाही आहे, सर्वांनी इथंच थांबायचं आहे. लगेचच आपण पुढची जी स्लाईड होती, पुढची जी स्लाईड आहे ती लगेचच आपण या ठिकाणी घेऊयात. चला थर्ड स्लाइड जी आहे ती लगेच स्टार्ट करूयात. सेशन तुम्हाला हेल्पफुल वाटत असेल, चांगला वाटला असेल तर नक्की सेशनला लाईक सर्वांनी करायचं आहे, शेअर करायचं आहे तुमच्या फ्रेंड सोबत. चला शेवटची जी आहे स्लाइड मी आता ओपन केलेली आहे. SSC चा पेपर कसा होता, अजून मुलांकडून तर समजलं नाही, अजून मुलांसोबत चर्चा झाली नाही, उद्या परवा मुलं सांगतील आपल्याला क्लासमध्ये येऊन. ओके ठीक आहे. आता थर्ड जी टेस्ट आहे, कॉम्पॅक्शन फॅक्टर आपण टेस्ट जी यूज केली ही जेव्हा लो वर्केबिलिटी होती तेव्हा यूज केली. आता आणखी वर्केबिलिटी खूपच कमी असेल तुमची, व्हेरी लो, ठीक आहे, व्हेरी लो, तिथं कॉम्पॅक्शन फॅक्टरचा आपण वापर करू शकत नाही असं जर असेल तर अशा केसमध्ये आपल्याला VB कन्सिस्टोमीटर असा सेटअप असतो. पहिल्यांदा या तुमचा जो काय मोल्ड दिसत आहे कोनिकल, जसा आपला स्लम कोन होता, ठीक आहे, तशाच पद्धतीमध्ये प्लेसमेंट केलेली असते. हा व्हर्टिकली लिफ्ट केला जातो, पहिल्यांदा कोनिकल शेप मिळतो, मग हा टेबल सुरू केला जातो, व्हायब्रेशन टेबल सुरू केला जातो, तेव्हा हा जो शेप आहे हा तर इथून रिमूव्ह केला, राहिलं सिलेंडर. मग हा शेप कशाचा घेईल, आता सिलेंडरचा घेईल,
कोनिकल शेप कशामध्ये कन्वर्ट होईल, सिलेंडर मध्ये कन्वर्ट होईल. सो यासाठी जो टाइम लागला, हे जे काय कन्वर्जन साठी जो टाइम लागला त्यालाच व्हीबी टाइम आपण म्हणतो. मग लो जेव्हा असेल, जेव्हा लो असेल खूपच वर्कॅबिलिटी, तिथं आपल्याला पहिला दोन्ही पण मेथड वापरता येत नाहीत, मग त्या ठिकाणी सेकंड मध्ये हा टाइम डिटरमाइन केला जातो व्हीबी कन्सिस्टोमीटर टेस्ट मध्ये. आता या टेबलमध्ये मी स्लाइड लावतो, तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, महत्वाचं आहे. सगळंच एकत्र दिलेलं आहे तुम्हाला, ठीक आहे. तर बघा, स्लमची व्हॅल्यू 0 असेल तर त्याला मॉइस्ट अर्थ म्हणतात, 0 to 25 असेल तर व्हेरी ड्राय म्हणतो, 25 to 50 असेल तर ड्राय म्हणलं जातं, 50 to 100 असेल तर प्लास्टिक म्हणलं जातं, 100 to 175 असेल तर सेमी फ्लुइड म्हणलं जातं. करस्पॉन्डिंग तुम्हाला कॉम्पॅक्टिंग फॅक्टरच्या सुद्धा व्हॅल्यूज आहेत. सो स्लंप व्हॅल्यू जशी इन्क्रीज होत जाते, कॉम्पॅक्टिंग फॅक्टर पण व्हॅल्यू इन्क्रीज होत जाते, बट व्हीबी डिग्री जी आहे किंवा व्हीबी टाइम आहे हा मात्र डिक्रीज होत जातो. कारण जर जास्त वर्केबल असेल तर या ठिकाणी हा लगेच इझिली शेप घेणार आहे, आणि वर्केबिलिटी कमी असेल तर जास्त टाइम लागणार आहे. त्यामुळे हा टाइम जो आहे हा या दोघांपेक्षा इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतो. त्यानंतर सपोज आता तुमचं व्हेरी लो साठी झालं, मीडियम साठी झालं, लो साठी झालं, आता हाय असेल किंवा व्हेरी हाय असेल तर तिथं ज्या मेथडचा यूज करायचा आहे त्या मेथडला म्हणतो आपण फ्लो टेस्ट. त्याला काय म्हणतो आपण फ्लो टेस्ट. या अशा टाईपचा एक सर्क्युलर टेबल असतो, या अशा टाईपचा एक सर्क्युलर टेबल असतो, किंवा तुमचा रेक्टॅंगल पण असेल. पहिल्यांदा या अशा पद्धतीनं कोनिकल शेपमध्ये कॉन्क्रीटला फिल केलेलं असतं, लिफ्ट केलेलं असतं, 25 mm याचा बेस असतो, 25 mm बेस असेल, अप्पर 17 असेल आणि हाईट 12 असतो, थोडासा कमी साईज मध्ये असतो. नंतर इथून हे जॉइंटिंग दिलं जातं, याला जसं जसं जॉइंटिंग होईल तसं कॉन्क्रीट तुमचं काय होऊन जाईल, स्प्रेड होऊन जाईल. म्हणजे स्प्रेड किती झालं हे डिटरमाइन केलं जातं, त्या स्प्रेड मधून 25 मायनस केलं जातं, 25 ने डिवाइड केलं जातं, आणि थोडक्यात हे पर्सेंटेज जे आहे, पर्सेंटेज फ्लो व्हॅल्यू जे आहे डिटरमाइन केली जाते. मग जितकं तुमचं जास्त वर्केबल असेल तितकं जास्त स्प्रेड होईल तुमचं, जास्त स्प्रेडिंग होईल, ठीक आहे. सो हे स्प्रेडिंग कितीपर्यंत होऊ शकतं तुमचं, जे काय साईज दिलेलं आहे तुम्हाला 76 mm डायमीटर पर्यंत इतकं स्प्रेडिंग होऊ शकतं, म्हणजे मॅक्झिमम व्हॅल्यू तर 76 पर्यंत येऊ शकते. सो ही आहे फ्लो टेबल टेस्ट. ही कधी वापरतात, जेव्हा हाय वर्केबल असणार आहे तुमचं त्या ठिकाणी हे वापरलं जातं, ओके. त्यानंतर जी काय तुमची फिफ्थ टेस्ट आहे ती आहे केली बॉल टेस्ट. सो केली बॉल टेस्ट जी आहे ही डायरेक्टली फील्डवर जेव्हा आपल्याला वापरायची असते टेस्ट डायरेक्टली, अशा टाईपचा हा हेमिस्पेअर असतो, हा असा ठेवला जातो आणि हा बॉल खाली सोडला जातो. म्हणजे किती पेनिट्रेशन होतं, वर्केबल असेल तर जास्त पेनिट्रेशन होईल, जर जास्त वर्केबिलिटी कमी राहील तुमची तर त्या ठिकाणी पेनिट्रेशन पण कमी राहील. सो हे इनडायरेक्टली डायरेक्टली फील्डवर जाऊन हे अशा पद्धतीनं मेजरमेंट केले जातात. पण याच्यासाठी काही कंडिशन्स असतात, तुम्हाला साईडला एक ठराविक डिस्टन्स जे आहे हे ठराविक डिस्टन्स तुमचं असणं गरजेचं असतं. त्यानंतर आता सेकंड जी प्रॉपर्टी आहे ती आहे सिग्रिगेशन. सो आता सिग्रिगेशन म्हणजे काय असतं बघा, तुमचे जे काय कॉन्स्टिट्युएंट पार्ट्स आहेत कॉन्क्रीटमधले, जसे की ॲग्रिगेट आहेत, कोर्स ॲग्रिगेट आहेत, फाईन ॲग्रिगेट आहेत, सिमेंट आहे, वॉटर आहे, हे कॉन्स्टिट्युएंट पार्ट्स इन्ग्रेडियंट्स जर कॉन्क्रीटपासून सेपरेट होत असतील तर त्याला आपण सिग्रिगेशन असं म्हणतो. जसं इथं बघा, सेंटरला तुम्हाला सगळे ॲग्रिगेट सेपरेट झालेले दिसत आहेत. सो अशा केसमध्ये त्याला आपण सिग्रिगेशन असं म्हणतो. मग याला बरेचसे रिझन आहेत की तुम्ही प्रोपोर्शन चुकवलात, वॉटर जास्त वाढवलात, मिक्सिंग व्यवस्थित केलं नाहीत, एक्स्ट्रा व्हायब्रेशन केलं, असे बरेचसे रिझन्स असतात. सो अशा बऱ्याचशा रिझनमुळं, किंवा हाईट खूप जास्त आहे, 1.5 meter जास्त हाईटवरून कॉन्क्रीटला तुम्ही खाली टाकलात, तर या ठिकाणी हे सिग्रिगेशन होईल. सो हे ॲग्रिगेट सेपरेट होऊ शकतात, वॉटर सेपरेट होऊ शकतात, सिमेंट पेस्ट सेपरेट होऊ शकतं. जर तुमची सिमेंट पेस्ट जे आहे, जे वॉटर आहे, हे जर टॉपला येत असेल तर सिग्रिगेशन मध्येच त्याला आपण ब्लीडिंग असं म्हणतो, ठीक आहे. तर हे सगळे कॉजेस आहेत जे मी आता तुम्हाला सांगितले, हे सगळे कॉजेस आहेत. आता सिग्रिगेशन मधलाच महत्वाचा टॉपिक असतो तुमचा ब्लीडिंग. ब्लीडिंग म्हणजे काय, तर या डायग्राम मध्ये बघायला तुम्हाला मिळत आहे की टॉपला सगळं वॉटर आलं. का आलं? कारण ॲग्रिगेटची स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जास्त आहे आणि सगळ्यात कमी स्पेसिफिक ग्रॅव्हिटीची वॉटरची आहे, त्यामुळे जे हेवी ऑब्जेक्ट आहे ते खाली जाण्याचा ट्राय केलं, जे लेस आहे स्पेसिफिक ग्रॅव्हिटी ते टॉपला आलेत, म्हणजे वॉटर टॉपला आलं. सो या प्रोसेसला आपण ब्लीडिंग असं म्हणतो. सगळं वॉटर जर बाहेर निघून गेलं तर हायड्रेशन रिॲक्शन कोण करणार, त्यामुळे आपल्याला सिग्रिगेशन सुद्धा आणि ब्लीडिंग सुद्धा दोन्ही सुद्धा अवॉइड करायचं असतं. आणि या वॉटर सोबतच जर सिमेंटचे पार्टिकल सुद्धा जर टॉपला आले तर त्यालाच आपण लॅटाइन्स असं म्हणतो. सो हेही नाव लक्षात ठेवा, लॅटाइन्स. जर सिमेंट पार्टिकल सुद्धा टॉपला येत असतील तर, मग आपल्याला हे अवॉइड करायचं असेल तर प्रॉपर मिक्सिंग असणं गरजेचं आहे, वॉटरचं प्रपोर्शन लिमिटेड असणं गरजेचं आहे, व्हायब्रेशन सफिशियंट व्हायब्रेशनच तुम्हाला फक्त प्रोव्हाइड करायचे आहेत, हाईट ऑफ अ प्लेसिंग सुद्धा तुम्हाला 1.5 meter कमी ठेवायचं आहे, तर तुम्ही सिग्रिगेशन आणि ब्लीडिंगला अवॉइड करू शकता.
आता यामधला जो सेकंड फ्रेश मधला सेकंड पॉइंट येतो तुमचा मॅन्युफॅक्चरिंगचा प्रोसेस. तर हा सिक्वेन्स लक्षात ठेवा, या सिक्वेन्सवर मे बी क्वेश्चन तुमचं तयार होईल. सो बॅचिंग होईल सगळ्यात पहिल्यांदा, मग मिक्सिंग येईल, मग ट्रान्सपोर्टेशन, प्लेसिंग, कॉम्पॅक्टिंग, क्युरिंग लगेच सुरू होतं तुमचं वॉटर, तिथं कॉम्पॅक्शन झाल्यानंतर क्युरिंग आणि मग फिनिशिंग, अशा पद्धतीने या प्रोसेस असतात. आता बॅचिंगमध्ये काय केलं जातं, जे काय आपण प्रोपोर्शन्स डिटरमाईन केलेले आहेत मिक्स डिझाईननुसार, त्याचं मेजरमेंट करण्याचं जे काम आहे ते आपण बॅचिंग असं म्हणतो. मग याच्यासाठी दोन मेथड्स असतील, आपण वेटचा यूज करून हे करू शकतो किंवा व्हॉल्यूमचा यूज करून हे करू शकतो. पण व्हॉल्यूममध्ये काय प्रॉब्लेम येतो बघा, मगाशी जे बल्किंग ऑफ अ सँड आहे, तर या बल्किंग ऑफ अ सँडमुळे काय होतं तुमचं की व्हॉल्यूम चुकीचा दाखवतो, त्यामुळे आपण व्हॉल्यूम बॅचिंग वापरू शकत नाही. आपल्याला ॲक्युरेट हवं असेल तर वेट बॅचिंग जे आहे हे वेट बॅचिंग आपल्याला यूज करावं लागतं. सो वेट बॅचिंगचा त्या ठिकाणी यूज केला जातो, व्हॉल्यूम बॅचिंगला त्या ठिकाणी मोस्टली फक्त स्मॉल स्केल वर्कसाठीच वापरलं जातं. त्यानंतर मिक्सिंग केलं जातं, मिक्सिंगसाठी दोन तुमच्याजवळ मेथड्स असतील. सिंपली स्मॉल स्केल वर्क असेल, स्मॉल क्वांटिटी असेल तर हँड मिक्सिंग करतो आपण, लार्ज असेल तर मिक्सिंग जे आहे हे मशीनचा यूज करतो. सो मशीनसाठी हे असे तुमचे ड्रम असतात, मिक्सर्स असतात, या अशा टाईपचे ड्रम्स असतील जे टिल्टिंग असतील, नॉन टिल्टिंग असतील, किंवा पॅन जे असं हे पॅन असतं मोठं भांडं, पॅन टाईप असेल किंवा ड्रम टाईप असेल, तर असे दोन टाईपचे जे आहेत, परत टिल्टिंग असेल, नॉन टिल्टिंग असेल, असे मिक्सर्स आपण यूज करतो. मिक्सिंग झाल्यानंतर कॉन्क्रीटला आपल्याला एका लोकेशनला आपण कॉन्क्रीटिंग तयार केलेलं आहे, कॉन्क्रीट एका ठिकाणी ते आपल्याला प्लेस करायचं आहे, मग याच्यासाठी ट्रान्सपोर्टेशन वापरावं लागतं. सो डिपेंडिंग अपॉन द लोकेशन, डिपेंडिंग अपॉन द डिस्टन्स आपल्याला, डिपेंडिंग अपॉन द एक्झॅक्ट म्हणजे व्हर्टिकल आहे का हॉरिझॉन्टल मोशन लागणार आहे, त्यानुसार तुम्हाला वेगवेगळ्या मेथडचा यूज करावा लागतो. सो सगळ्यात पहिल्यांदा सिंपल जे आहे मॉर्टर पॅन, छोटं जे बुट्टे असते आपण त्यामधून आपण स्मॉल डिस्टन्स असेल तर त्या ठिकाणी या मॉर्टर पॅनचा यूज करतो. त्यानंतर व्हील बॅरोज असतील, हे अशा पद्धतीचे फास्टमध्ये आपल्याला कमी मिनिमम एफर्ट्समध्ये कॉन्क्रीट जर आपल्याला पोचवायचं असेल थोड्याशा डिस्टन्सवर, सफिशियंट डिस्टन्सवर, तर ह्या व्हील बॅरोज, बट इथं हॉरिझॉन्टल मुवमेंट असते. त्यानंतर तुम्हाला व्हर्टिकल मुवमेंट करायचे आहे फास्टमध्ये जर हवं असेल तर या ठिकाणी रोप वे, क्रेन असेल, बकेट असेल, अशा वेगवेगळ्या मेथडचा यूज करायचा आहे. जर त्यात ह्या अशा डायग्राम असतील, जर तुम्हाला खूप लार्ज क्वांटिटीमध्ये आणि लार्ज डिस्टन्सवर कॉन्क्रीटिंग ट्रान्सफर करायचं असेल, कॉन्क्रीटला ट्रान्सफर करायचं असेल, तर त्यामध्ये ट्रक, मिक्सर आणि डंपरचा तुम्ही यूज करू शकता. आणि त्यासोबतच जर तुम्हाला कंटिन्युअस सप्लाय हवा असेल, पूर्णपणे कंटिन्युअस सप्लाय हवा असेल, तर त्या ठिकाणी तुम्ही बेल्ट कन्व्हेअरचा यूज करू शकता तुमच्या ट्रान्सपोर्टेशनसाठी. त्यानंतर व्हर्टिकल असेल, व्हर्टिकल तुम्हाला एक वेगवेगळ्या फ्लोअरवर कॉन्क्रीट जर ट्रान्सफर करायचं असेल तर स्कीप आणि हॉईस्टचा तुम्ही यूज करू शकता, व्हर्टिकल मुवमेंट तुमच्या कॉन्क्रीटची असेल. त्यानंतर जर तुम्हाला फास्टमध्ये जर कॉन्क्रीटिंग हवा असेल तर पंपिंग टेक्निकचा सुद्धा यूज करून तुम्ही जे काय प्रेशर आहे कॉन्क्रीटचं हे जास्त ठेवून फास्टमध्ये सगळं कॉन्क्रीटिंग करू शकता. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या ट्रान्सपोर्टेशनच्या मेथड्स होत्या. मिक्सिंग झालं, बॅचिंग झालं, ट्रान्सपोर्टेशन झालं की तुम्हाला काय करावं लागतं, प्लेसिंग करावं लागतं. प्लेसिंग झाल्यानंतर तुम्हाला कॉम्पॅक्शन करावं लागतं. मग कॉम्पॅक्शन का करावं लागतं असाही क्वेश्चन बऱ्याचदा तो तुम्ही जे म्हणता एसएससी मध्ये, तर या एसएससी एक्झाम मध्ये बऱ्याचदा आलेला आहे. सो कॉम्पॅक्शन केल्यामुळे काय होतं की एअर व्हाईड्स जे आहे ते एअर व्हाईड्स रिमूव्ह होतात, आणि एअर व्हाईड्स रिमूव्ह झाल्यामुळे तुमची जी डेन्सिटी आहे ही डेन्सिटी इम्प्रूव्ह होते, स्ट्रेंथ इम्प्रूव्ह होते, ह्यासाठी आपल्याला कॉम्पॅक्शन करण्याची गरज असते. मग यासाठी काय काय यूज करतो आपण, हँड कॉम्पॅक्शन असेल तर तीन मेथड्स आहेत, ती नावं लक्षात ठेवा, रॉडिंग असेल, रॅमिंग असेल किंवा टॅम्पिंग असेल, या तीन मेथडचा यूज करून आपण हँड कॉम्पॅक्शनचा यूज करून हे कॉम्पॅक्शन प्रोसेस करतो. हे अशा पद्धतीचा असेल, पहिलं जे दिसत आहे रॉडिंग इथं आहे, रॅमिंग जे दिसत आहे ते इथं दिसत आहे, आणि टॅम्पिंग जे आहे ते इथं दिसत आहे. तर ह्या वेगवेगळ्या रॉडचा यूज करून असेल, रॅमरचा यूज करून असेल किंवा टॅम्पिंग प्रोसेसचा यूज करून असेल एअर व्हाईड्सला काय केलं जातं, रिमूव्ह केलं जातं, ज्याला आपण हँड कॉम्पॅक्शन असं म्हणतो. मशीन कॉम्पॅक्शन मध्ये असेल इंटरनल व्हायब्रेटर, ज्याला निडल व्हायब्रेटर, इमर्शन व्हायब्रेटर किंवा पोकर व्हायब्रेटर असं म्हणतात. सो हे डायरेक्टली अशी निडल जी आहे ही डायरेक्टली तुमच्या कॉन्क्रीटमध्ये प्लेस केली जाते आणि व्हायब्रेशन प्रोव्हाइड केले जातात, व्हायब्रेशन्समुळे तुमचे जे व्हाईड्स आहेत हे रिमूव्ह होतात. त्यानंतर असेल तुमचं फॉर्मवर्क व्हायब्रेटर, ज्याला एक्सटर्नल व्हायब्रेटर म्हणतं, जिथं इंटरनली जाणं पॉसिबल नसतं त्या ठिकाणी काय केलं जातं, ह्या फॉर्मवर्कवर जर एक्सटर्नली काय केले जातात, हे व्हायब्रेटर्स असे अटॅच केले जातात, व्हायब्रेशन प्रोव्हाइड केलं जातं आणि हे व्हायब्रेशन्स फॉर्मवर्कमधून कॉन्क्रीटला ट्रान्सफर केले जातात. टेबल व्हायब्रेटर जे आपण शक्यतो क्यूबसाठी वापरतो किंवा प्रिकास्ट इलिमेंट असतील अशा ठिकाणी आपण या
टेबल व्हायब्रेटरचा यूज करत असतो. त्यानंतर असतं प्लॅटफॉर्म व्हायब्रेटर, एक स्टीलचा असा एक प्लॅटफॉर्म तयार केला जातो. हेवी ऑब्जेक्ट्स असतील, जास्त लार्ज ऑब्जेक्ट्स असतील तर त्या ठिकाणी हे स्टील प्लॅटफॉर्मचा यूज केला जातो आणि मग व्हायब्रेशन्स त्याला प्रोव्हाइड केले जातात. सरफेस व्हायब्रेटर, फ्लोरिंगचं वगैरे तुम्हाला जर व्हायब्रेशन करायचं असेल तर हे असा जो काही सेक्शन दिसत आहे तुम्हाला, ज्याला आपण स्क्रीडिंग म्हणतो, स्क्रीडिंग ऍक्शन इथं वापरली जाते किंवा स्क्रीड बोर्ड व्हायब्रेटर असंही म्हणतात. जर फ्लोरिंग साठी किंवा सरफेसचं जर तुम्हाला या ठिकाणी व्हायब्रेशन्स करायचं असेल तर याचा यूज केला जातो. त्यानंतर तुम्हाला व्हायब्रेशन नंतर पुढची जी टेक्निक असते ती असते जॉल्टिंग. जे मगाशी सांगितलं मी तुम्हाला, जॉल्टिंग जे आहे अशा पद्धतीची मुवमेंट आहे, याचा यूज करून कॉम्पॅक्शन केलं जातं. सो ही सगळी नावं लक्षात ठेवायची आहेत, फक्त नावांवर फक्त क्वेश्चन तयार होईल. जर सर्क्युलर ऑब्जेक्ट तयार करायचे असतील तर इथं स्पिनिंग ऍक्शनचा वापर केला जातो आणि स्पिनिंग ऑप्शनचा यूज करून कॉम्पॅक्शन केलं जातं. त्यानंतर येतं तुमचं क्युरिंग. क्युरिंग म्हणजेच काय, आपल्याला कंटिन्युअसली हायड्रेशन रिॲक्शन सुरू ठेवायची असते. त्यासाठी कंटिन्युअस आपल्याला वॉटरचा सप्लाय देणं गरजेचं असतं आणि हा कंटिन्युअस वॉटरचा सप्लाय देणं यालाच आपण क्युरिंग असं म्हणतो, यालाच आपण क्युरिंग असं म्हणतो. आता या क्युरिंग आपल्याला जसं माहित आहे 0.38 जे वॉटर आहे 38% आपल्याला हायड्रेशन पूर्ण होण्यासाठी लागणार आहे. आता सुरुवातीला जे आपण वॉटर ऍड केलेलं असतं त्यामधला बराचसा पार्ट तुमचा इव्हॅपरेट होऊन जातो, मग वॉटर शिल्लक राहत नाही, परत वॉटर आपल्याला प्रोव्हाइड करावं लागतं. सो या कंटिन्युअस जो आपण वॉटर प्रोव्हाइड करतो त्यालाच आपण क्युरिंग असं म्हणतो. मग त्यासाठी सिम्पली वॉटर क्युरिंग म्हणजे पॉन्ड केले जातात, गनी बॅग्स वापरले जातात, वॉटरचा स्प्रे वापरला जातो डायरेक्टली, ठीक आहे. किंवा मेम्ब्रेन क्युरिंग म्हणजे काही मेम्ब्रेनचा यूज करून वॉटर जे इव्हॅपोरेशन होत आहे तेच अवॉइड केलं जातं, जेणेकरून तुम्हाला वॉटरचा लॉसच होणार नाही, म्हणजे परत एक्स्ट्रा वॉटर द्यायची गरज लागणार नाही. त्यानंतर हीटचा वापर केला जातो, हीटमुळे हायड्रेशन प्रोसेस तुमची फास्ट होते. तर या क्युरिंगच्या मेथड्स आहेत. त्यानंतर फिनिशिंगमध्ये तुमच्या तीन मेथड येतात. सगळ्यात पहिल्यांदा स्क्रीडिंग केलं जातं, म्हणजे प्लेन केलं जातो, जो काही एक्स्ट्रा पोर्शन होता हा रिमूव्ह केला जातो, ट्रिम केला जातो. त्यामधून सुद्धा जो राहिलेला असतो त्यासाठी फ्लोटिंग वापरलं जातं, फ्लोटिंग वापरलं केलं जातं. आणि थोड्या वेळानंतर फायनल जे ऑपरेशन असतं ते असतं ट्रॉवलिंग. सो हा सिक्वेन्स लक्षात ठेवा, स्क्रीडिंग, फ्लोटिंग आणि ट्रॉवलिंग हे तिन्ही सुद्धा फिनिशिंगच्या मेथड्स आहेत. सो इथं हे स्क्रीडिंग आहे अशा पद्धती बघा, हे सुरुवातीला अगदी रफ होतं, याला पहिल्यांदा तुम्ही प्लेन करून घेतलात. त्यानंतर काय काय ठिकाणी हे सगळंच यामधून तुमचं होईल असं नाही, काय काय ठिकाणी इरेग्युलरिटीज राहतील त्यासाठी तुम्ही फ्लोटिंग केला आणि सगळ्यात शेवटी थोडस हे वॉटर सगळं जे आहे हे निघून गेलं की ट्रॅव्हलिंग तुम्ही केलेलं आहे. असे हे तीन जे प्रोसेस आहेत या तीन प्रोसेस इथं केले जातात. चला आन्सर सांगायचे आता सर्वांनी, आन्सर सर्वांनी सांगायचे आहेत. सर्विंग बद्दलच तुम्हाला टेलिग्रामला लवकरच मिळून जाईल डिटेल्स, शेड्यूल जे असेल पुढचं सर्विंगच घेणारो मी, त्यामुळं कारण दोन्हीकडे कॉमन आहे सर्वे, त्यामुळे पुढचा सर्वेच असणार आहे. सो आता इथं चला सांगा सर्वांनी, आन्सर सांगायचा आहे. आन्सर सर्वांनी याचा सांगायचा आहे. यस, आशुतोषांनी हे सांगितलेलं आहे. बघा, विच ऑफ द फॉलोइंग टेस्ट इज नॉट यूज्ड फॉर मेजरमेंट ऑफ अ वर्कॅबिलिटी इन अ कॉन्क्रीट. यापैकी वर्कॅबिलिटीशी रिलेटेड नसणारी टेस्ट विचार. सो फ्लो टेस्ट असते, स्लंप असते, केली बॉल असते, नॉर्मल कन्सिस्टन्सी टेस्ट ही वर्कॅबिलिटी आपल्याला सांगत नाही. सो ऑप्शन ए इज करेक्ट. टू स्टेटमेंट्स असोसिएटेड विथ कॉन्क्रीट आर गिवन, सिलेक्ट द करेक्ट ऑप्शन विथ रिगार्ड्स टू दीज स्टेटमेंट. चला याचा आन्सर सांगा, याचा आन्सर सांगा सर्वांनी. क्वेश्चन नंबर 42 चा आन्सर सर्वांनी सांगायचा आहे, करेक्ट ऑप्शन सर्वांनी सांगायचा आहे. As the compaction factor increases, slump decreases. Slump test help in qualitatively understand the setting time of a concrete. बघा कुठली स्टेटमेंट करेक्ट आहे, कुठली स्टेटमेंट चुकीची आहे, कोणती स्टेटमेंट करेक्ट आहे, कुठली कुठली चुकीची आहे सांगा. चला सांगा सर्वांनी. बघा, कॉम्पॅक्शन फॅक्टर जर वाढत असेल तर स्लंपची व्हॅल्यू पण वाढणार आहे, बरोबर आहे, त्यामुळे ही चुकीची आहे.
स्लम टेस्ट आपल्याला सेटिंग टाइम बद्दल काय सांगत नाही, वर्कएबिलिटी बद्दल सांगते. सो ही पण चुकीची आहे. सो स्टेटमेंट वन अँड स्टेटमेंट टू आर फॉल्स. सो डी ऑप्शन इज करेक्ट. व्हॉट इज द हाईट ऑफ अ स्लंप कोन मोल्ड यूज फॉर टेस्टिंग द वर्कएबिलिटी ऑफ द कॉन्क्रीट? 43 चा सांगा सर्वांनी आन्सर काय असेल. क्वेश्चन नंबर 43 सर्वांनी सांगायचा आहे. क्वेश्चन नंबर 43 बघा, हाईट काय सांगली होती तुम्हाला, डायमेन्शन्स काय दिले होते स्लंप कोनचे, इथं 20 होतं, इथं 10 होतं आणि इथं किती होतं 30. सो सेंटीमीटर मध्ये होते. सो हाईट किती आहे तुमची 30 सेंटीमीटर. चला हे सांगा आता क्वेश्चन नंबर 44 सांगा. क्वेश्चन नंबर 44 सांगा, इथं तुम्हाला हे ए बी सी डी दिलेला आहे आणि दुसऱ्या साईडला त्याच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत. तर तुम्हाला ऍक्च्युली जे आहे म्हणजे स्लम टेस्ट असेल तर यापैकी काय असू शकतं, कॉम्पॅक्टिंग असेल तर काय असू शकतं हे सांगायचं आहे. सो मॅच द पेअरशी रिलेटेड क्वेश्चन आहे. सो सर्वांनी ट्राय करा मॅच द पेअर. स्लम टेस्टची व्हॅल्यू 0 पासून 300 mm पर्यंत असू शकते. कॉम्पॅक्टिंग फॅक्टर पॉइंट मध्ये मेजर करत होतो आपण. व्हीबी टेस्ट जे आहे हे सेकंड मध्ये असायचं आणि फ्लो टेस्ट जे आहे आपण टोटल जे काय स्प्रेडिंग आहे ते चेक करत होतो, जे 76 सेंटीमीटर म्हणजे 760 mm पर्यंत असू शकत होतं. सो त्यावरून सांगा या ठिकाणी कोणता ऑप्शन करेक्ट येईल. चला सांगा सर्वांनी काय. बघा स्लम टेस्ट जी व्हॅल्यू आहे ती तर हे 2 ऑप्शन येईल याचा. कॉम्पॅक्टिंग फॅक्टर साठी हे 3 बरोबर आहे, व्हीबी साठी हे 4 बरोबर आहे आणि फ्लो साठी हे 1 बरोबर आहे. सो 2341 म्हणजेच डी ऑप्शन जो आहे हा डी ऑप्शन तुमचा या ठिकाणी करेक्ट असेल. क्वेश्चन नंबर 45, वर्कॅबिलिटी ऑफ अ कॉन्क्रीट मिक्स विथ लो वॉटर सिमेंट रेशो इज डिटरमाइंड बाय. सांगितलं होतं मी लो वॉटर असेल, लो वॉटर सिमेंट असेल म्हणजेच लो तुमचं वर्कॅबिलिटी असेल तर स्लंप आणि कॉम्पॅक्शन मध्ये, कॉम्पॅक्शन फॅक्टर मध्ये आपण कोणाला सिलेक्ट करतो, कॉम्पॅक्शन फॅक्टरला, कारण स्लमची व्हॅल्यू डायरेक्टली तिथं 0 येऊन जाते. मग स्लम आपण लो वर्कॅबिलिटी साठी सुटेबल नसतो, मीडियम वर्कॅबिलिटी साठी जास्त सुटेबल असतो. त्यानंतर क्वेश्चन नंबर 46 सांगा. क्वेश्चन नंबर 46, इफ द कॉम्पॅक्शन फॅक्टर इज 0.95 द वर्कॅबिलिटी इज अ कॉन्क्रीट इज. चला सांगा सर्वांनी, 0.95 असेल, 0.95 असेल तर वर्कॅबिलिटी किती येईल. कॉम्पॅक्शन फॅक्टर जो आहे 0.95 असेल तर वर्कॅबिलिटी किती असते, तर किती असते हाय असते. किती असणार आहे तुमची व्हॅल्यू, हाय असते 0.95 ला, बघितलं होतं आपण, ठीक आहे. क्वेश्चन नंबर 47, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज फॉल्स. चला यापैकी फॉल्स स्टेटमेंट सांगायचं आहे. चला सांगा सर्वांनी काय येईल आन्सर याचं 47 चं काय येईल बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ फॉल्स. वर्कॅबिलिटी ऑफ द कॉन्क्रीट मिक्स डिक्रीजेस विथ अन इन्क्रीज इन द मॉइस्चर कंटेंट. वर्कॅबिलिटी ऑफ द कॉन्क्रीट मिक्स डिक्रीज होते का इन्क्रीज झाल्यानंतर, नाही होत, ठीक आहे, हे चुकीचं आहे. कॉन्क्रीट फॉर विच प्रिलिमिनरी टेस्ट आर कंडक्टेड इज कॉल्ड. पहिलाच लगेच समजलेलं तरी पण आपण पुढे बघूयात. कॉन्क्रीट फॉर विच प्रिलिमिनरी टेस्ट आर कंडक्टेड इज कॉल्ड कंट्रोल कॉन्क्रीट, हे बरोबर आहे. बल्किंग ऑफ अ सँड डिपेंड्स अपॉन द फाईननेस ऑफ अ ग्रेन, हेही डिपेंड आहे. सो ऑल ऑप्शन नाही देणार, ही चुकीची आहे. वर्कॅबिलिटी ऑफ द कॉन्क्रीट मिक्स इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन द मॉइस्चर कंटेंट हवा होतं. सो ऑप्शन ए जो आहे हा चुकीचा आहे आणि त्यांनी चुकीचाच विचारलेला आहे. क्वेश्चन नंबर 48, कॉम्पॅक्टिंग फॅक्टर इज डिफाइंड एज द रेशो ऑफ. चला 48 चं सांगा सर्वांनी. चला 48 चा आन्सर सर्वांनी सांगायचा आहे. कॉम्पॅक्शन फॅक्टर म्हणजेच काय असतं असं क्वेश्चन विचारलेला आहे. सो मास ऑफ अ फुल्ली कॉम्पॅक्टेड कॉन्क्रीट टू मास ऑफ अ पार्शियली कॉम्पॅक्टेड, मास ऑफ अ पार्शियली कॉम्पॅक्टेड टू द मास ऑफ अ फुल्ली कॉम्पॅक्ट. सो बी ऑप्शन जो आहे हा बी ऑप्शन इथं करेक्ट असेल. वर्कॅबिलिटी ऑफ अ कॉन्क्रीट इज अफेक्टेड बाय वॉटर अँड सिमेंट कंटेंट, बरोबर आहे. साईज ऑफ द अग्रिगेट, बरोबर आहे. शेप अँग्युलरिटी अँड सर्फेस स्ट्रक्चर ऑफ द अँग्रिगेट, बरोबर आहे. सो ऑल ऑफ द अबव आर द करेक्ट ऑप्शन. सो सगळेच बरोबर आहेत. त्यानंतर विच ऑफ द फॉलोइंग इज ऑल्सो नोन एज अ फॉर्मवर्क व्हायब्रेटर, यालाच फॉर्मवर्क
यापैकी कशाला फॉर्मवर्क व्हायब्रेटर म्हणतो आपण, तर हे एक्सटर्नली प्लेस केला होता म्हणून त्याला एक्सटर्नल व्हायब्रेटर असं म्हणतात. सो डी ऑप्शन जो आहे हा डी ऑप्शन तुमचा करेक्ट असेल. चला आता लास्ट पॉईंट कडे जाऊयात, आपण सेशनच्या लास्ट पॉईंट कडे जाऊयात. यावर फारसे क्वेश्चन्स नाही आहेत, बट कंटेंट बघूयात आपण काय काय महत्वाचं आहे इथं. हार्डन कॉन्क्रीट जे आहे तुमचं, जे हार्डन म्हणजे जेव्हा फ्रेश मधून जेव्हा आपण पूर्णपणे प्लास्टिसिटी लूज झाली, प्लास्टिक मधून पूर्णपणे सॉलिड मध्ये कन्वर्ट झालं, अशा कॉन्क्रीटला आपण हार्डन कॉन्क्रीट असं म्हणतो. प्रॉपर्टीज ऑफ हार्डन कॉन्क्रीट जे आहे त्यामध्ये बऱ्याचशा असतात तुमच्या. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ असतं, फ्लेक्झरल स्ट्रेंथ असतं, वेअरिंग रेजिस्टन्स असतो, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी असतो, बट सगळ्यात महत्वाचा जो आहे तो असतो तुमचा कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. मग ही हार्डन प्रॉपर्टी जी आहे मेजरली तुमची डिपेंड असते तुमच्या वॉटर सिमेंट रेशोवर. सगळ्यात महत्वाचं कशावर असते, तुमच्या सिमेंट आणि वॉटरच्या प्रोपोर्शनवर. त्यासोबतच सिमेंट आणि अग्रिगेटच्या प्रोपोर्शनवर डिपेंड असतं ग्रेडिंग असेल, सरफेस स्ट्रक्चर असेल, शेप असेल, स्ट्रेंथ असेल, साईज ऑफ द अग्रिगेट असेल, अशा सगळ्या फॅक्टरवर डिपेंड असतं. बट महत्वाचं काय असतं, वॉटर सिमेंट रेशो. सो वॉटर सिमेंट रेशो साठी हा लॉ लक्षात ठेवायचा आहे, अब्राम्स लॉ म्हणतो आपण. वॉटर सिमेंट रेशो इन्क्रीजेस स्ट्रेंथ डिक्रीजेस, हे लक्षात ठेवायचं. वॉटर सिमेंट रेशो कमी केला की स्ट्रेंथ आपली इन्क्रीज होते. तर हे कुणी सांगितलं होतं, अब्राम्स लॉ यांनी सांगितलं होतं. हे नाव सुद्धा लक्षात ठेवायचं आहे, बट याला काही लिमिटेशन्स होते म्हणून फेरेट यांनी आणखी एक इक्वेशन आणली. हे नाव लक्षात ठेवायचं आहे, फेरेट यांचं नाव लक्षात ठेवायचं आहे. ही इक्वेशन ऍडिशनल आणली त्यांनी, त्यामध्येच काही मॉडिफिकेशन्स केले. सो पहिला फॅक्टर आहे तुमचा वॉटर सिमेंट रेशो. सेकंड जो फॅक्टर आहे तो आहे जेल स्पेस रेशो. आता जेल स्पेस रेशो म्हणजेच काय, जे काय तुमचं कॅल्शियम सिलिकेट हायड्रेट नावाचं जेल तयार झालं होतं, तर त्या जेलचा व्हॉल्यूम आणि ते व्हॉल्यूम तुमचं जे काय जेल तयार झालं याच्यासाठी जागा किती अवेलेबल आहे तुमच्या कॉन्क्रीटमध्ये, स्पेस किती अवेलेबल आहे, या दोघांचा रेशो असतो तुमचा जेल स्पेस रेशो. मग जितकं जास्त जेल तयार होईल तितकं काय राहील, तुमची स्ट्रेंथ जास्त राहील. म्हणजे जेल स्पेस रेशोला मात्र ही जी काय तुमची स्ट्रेंथ आहे ही डायरेक्टली प्रोपोर्शनल असते. एसएससी एक्झामिनेशनमध्ये या फॉर्म्युल्यावर न्यूमरिकल एक्झाम्पल पण आलेले आहेत. जेल स्पेस व्हॅल्यू देतील तुम्हाला आणि स्ट्रेंथ अप्रॉक्सिमेटली किती येईल हे सांगतील. तर 240 इंटू जेल स्पेस रेशोचा तुम्हाला क्यूब घ्यायचा आहे, असे न्यूमरिकल एक्झाम्पल सुद्धा तुम्हाला या ठिकाणी विचारले जातात. तर जेल स्पेस रेशोला डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे, एजला सुद्धा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. जेव्हा आपण या ठिकाणी वन मंथ कन्सिडर करतो तेव्हा हे वन असतं, बट जेव्हा आपण या ठिकाणी 3 days जेव्हा कन्सिडर करतो तेव्हा 1/3 असतं आणि 7 days जेव्हा कन्सिडर करतो आपण तेव्हा 2/3 असतं. तर हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे. जसं जसं एज वाढणार आहे तसं तसं कॉन्क्रीटची जी स्ट्रेंथ आहे ही कॉन्क्रीटची स्ट्रेंथ इन्क्रीज होत जाणार आहे. बट आपण इथंपर्यंतचीच कन्सिडर करतो, 28 days पर्यंतचीच आपण कन्सिडर करतो. त्यानंतर आणखी एक प्रॉपर्टी महत्वाची असते ज्यावर हार्डन प्रॉपर्टी तुमच्या महत्व डिपेंड असतात, ते आहे मॅच्युरिटी. मॅच्युरिटी म्हणजेच काय, जेव्हा आपण एज कन्सिडर करतो आणि त्यासोबतच क्युरिंगचं टेम्परेचर कन्सिडर करतो तेव्हा या दोघांच्या प्रोडक्टला मॅच्युरिटी असं म्हणतात. म्हणजे फक्त एज कन्सिडर न करता एज सोबतच त्या एज मध्ये म्हणजे त्या दिवसांमध्ये तुमचं जे काही टाइम होता 7 दिवसाचा 28 दिवसाचा त्या दिवसांमध्ये क्युरिंगसाठी टेम्परेचर किती आहे हे सुद्धा जेव्हा आपण कन्सिडर करतो तेव्हा त्याला काय म्हणतात, मॅच्युरिटी. त्यामुळे आवर डिग्री सेंटीग्रेड हे युनिट तयार होईल आणि याच्यासाठी जो डॅटम पॉइंट आहे तो असतो -11 degree centigrade. म्हणजे -11 degree centigrade पर्यंत क्युरिंग होऊ शकतं असं आपलं अझम्पशन असतं. त्यामुळे बेस्ट पॉइंट जो आहे हा -11 degree centigrade असतो मॅच्युरिटी डिटरमाईन करण्यासाठी. त्यासोबतच साईज जे आहे साईज सुद्धा ऍग्रिगेटची डिपेंड राहते, तुमच्या स्ट्रेंथ जे आहे साईजवर डिपेंड राहते. आता यामध्ये थोडंसं थेरॉटिकली आणि प्रॅक्टिकली दोन वेगवेगळे पॉईंट्स येतात. थेरॉटिकली जर बघायला गेलं तर जास्त साईज असेल तर सर्फेस एरिया कमी राहतो आणि स्ट्रेंथ आपली वाढते. पण प्रॅक्टिकली काय होतं की जास्त जर एरिया असेल, जास्त जर साईज असेल तर त्याला हँडल करणं अवघड जातं, त्यामुळे होमोजिनियस मिक्सर तयार होत नाही. त्यामुळे स्ट्रेंथ जर जास्त हवी असेल तर प्रॅक्टिकली आपल्याला साईजला कमी ठेवावं लागतं, ऍग्रिगेटच्या साईजला आपण कमी ठेवतो. ठीक आहे, हे साईज बद्दल झालं, हे सगळं साईज बद्दल झालं. त्यानंतर आता टेस्ट जे आहे हार्डन कॉन्क्रीटवर कॉम्प्रेशन टेस्ट केली जाते, जशी सिमेंटवर केली होती सेम तशीच सीटीएम मध्ये केली जाते. फक्त इथं जे साईजेस आहेत हे क्यूबची साईज 15 by 15 by 15 centimeter म्हणजेच 150 mm, किंवा जर तुमच्या ऍग्रिगेटची साईज 20 mm पेक्षा कमी असेल तर 10 centimeter साईज सुद्धा आपण त्या ठिकाणी यूज करू शकतो. बट जर साईज बदलली आपण, शेप बदलला, तर स्ट्रेंथ सुद्धा तुमची बदलू शकते. जसं की जर तुम्ही सिलेंडर वापरलात 15 centimeter diameter आणि 30 centimeter हाईट असलेला, तर यामध्ये सगळ्यात
जास्त जी स्ट्रेंथ आहे ही क्यूबला मिळते, सिलेंडरची जी स्ट्रेंथ आहे ही कमी राहते. किती पर्सेंट ना 20% ने कमी राहते. आणि ह्या दोघांचं जर आपण कंपॅरिझन केलं तर 10 सेंटीमीटरचा जो क्यूब आहे हा तुम्हाला जास्त स्ट्रेंथ देतो, किती जवळपास 5% जास्त स्ट्रेंथ देतो ही जर साईज क्यूबची आपण कमी घेतली तर. तर हेही पॉईंट त्या ठिकाणी महत्वाचे आहेत. सेकंड टेस्ट येते फ्लेक्झ्युरल टेस्ट, ज्यामध्ये व्हर्टिकल लोडिंग हे अशा पद्धतीचं असतं, ज्याला आपण 2 पॉईंट लोडिंग, सेंट्रल पॉईंट लोडिंग अशा पद्धतीची नावं देतो. सो हे अशा पद्धतीचं असतं. यामध्ये दोन टाईपचं लोडिंग असेल, सेंट्रल पॉईंट लोडिंग अँड थर्ड पॉईंट लोडिंग किंवा ज्याला 2 पॉईंट लोडिंग असं म्हणतो आपण. सो या ठिकाणी जो साईज वापरायची आहे हे 15x15x70 सेंटीमीटर ची बीम असते. परत एकदा जर तुमची ऍग्रिगेटची साईज 20 mm पेक्षा कमी असेल तर त्या ठिकाणी परत आपण 10x10x50 ह्या स्मॉल साईजचा बीम जे आहे हे यूज करू शकतो. यामध्ये दोन फॉर्म्युले तयार होतात. जर सेंट्रलला तुमचं फेल्युअर होत असेल तर त्या ठिकाणी फ्लेक्झरल स्ट्रेंथचा फॉर्म्युला हा येतो, PL डिवाइडेड बाय BD स्क्वेअर. आणि सेंट्रलला फेल्युअर न होता थोडस आधी फेल्युअर होत असेल तर त्या ठिकाणी जिथं फेल्युअर झालेलं आहे ते डिस्टन्स कन्सिडर केलं जातं A, आणि 3 x PA डिवाइडेड बाय BD स्क्वेअर इतकी स्ट्रेंथ जी आहे ही फ्लेक्झरल स्ट्रेंथची तुमची मिळते. तर हे सगळे फॉर्म्युले महत्वाचे आहेत, या फॉर्म्युला बेस्ड क्वेश्चन तुमचे तयार होऊ शकतात. त्यानंतर जर मला फ्लेक्झ्युरल स्ट्रेंथ करायची नसेल आणि डायरेक्टली कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ वरून मॉड्युलस ऑफ रप्चर किंवा त्यालाच फ्लेक्झ्युरल स्ट्रेंथ म्हणतात हे जर डिटरमाइन करायचे असेल तर हा फॉर्म्युला आहे 0.7 × √FCK. कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ वरून टेन्साईल स्ट्रेंथ डायरेक्टली डिटरमाइन करायची असेल तर टेन्साईल स्ट्रेंथ तुमची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथच्या 1/10 असते, म्हणजे 10% असते फक्त. कोणती टेस्ट? टेन्साईल स्ट्रेंथ तुमची जी असते ती, ठीक आहे. तर हे पॉईंट सगळे महत्वाचे आहे. जर आपल्याला डिटरमाइन करायचीच असेल तर आपण हे इनडायरेक्टली अशा पद्धतीने डिटरमाइन करतो ज्याला स्प्लिट टेन्साईल टेस्ट किंवा इनडायरेक्ट किंवा ब्राझिलियन टेस्ट असं म्हणतात. ही वेगवेगळी नावं आहेत. हाऊ मच टाइम इज अ क्यूब? जर सिलेंडरची स्ट्रेंथ 20% ने कमी आहे असं जर मी म्हणत असेल तर क्यूबची स्ट्रेंथ मग 25% ने जास्त असते, लक्षात ठेवा. जर किती पर्सेंट ना सिलेंडर कमी असतो विचारलं तर 20%, किती पर्सेंट ना क्यूब जास्त असतो विचारलं तर 25%, ठीक आहे सर. हे दोन वेळा लक्षात ठेवा, ठीक आहे. तर या ठिकाणी इथं दिलेलं आहे बघा, सिलेंडर आणि क्यूब मधलं जर कंपॅरिझन असेल आणि जर रेशो आपला 2 ठेवला म्हणजे 150 डायमीटर आणि 300 हाईट ठेवली तर सिलेंडरची जी आहे ही 0.8 म्हणजेच 80% राहते फक्त कुणाच्या, तुमच्या क्यूबपेक्षा. आणि जर साईज म्हणली मगाशी जर मी तुमचा 100 mm जर क्यूब वापरला तर 5% ने जास्त राहते तुमची, ठीक आहे. तर हेही लक्षात असणं गरजेचं आहे. मॉइश्चर कंडिशन, जर तुमचं ड्राय सॅम्पल असेल आणि तुम्ही सॅच्युरेटेड सॅम्पल सोबत रिझल्ट कम्पेअर केलात तर तुमची जी स्ट्रेंथ आहे ड्राय कंडिशन मध्ये जास्त मिळेल. सिमेंटचं एज विचारलं म्हणजे स्टोरेज, ठीक आहे. सिमेंट तुम्ही खूप दिवस झालं बॅगमध्ये तसंच ठेवलेलं आहे, ठीक आहे, म्हणजेच सिमेंटचं एज जास्त झालं. आपल्याला माहित आहे सिमेंट मॉइश्चर सोबत रिॲक्ट होऊन मॉइश्चर डॅमेज तयार होतात, त्यामुळे तुमचे लॉसेस होतात. त्यामुळे जसजसं एज ऑफ सिमेंट नॉट सिमेंट पेस्ट जे तुम्ही बॅगमध्ये ठेवलेलं आहे, जे स्टोअर करून ठेवलेलं आहे, ते जर सिमेंटचं एज वाढत गेलं तर स्ट्रेंथ काय होत जाते? डिक्रीज होत जाते, ठीक आहे. सिमेंट पेस्टचं एज वाढत गेलं तर स्ट्रेंथ इन्क्रीज होते, बट बॅगमधलं सिमेंट तसंच ठेवलेलं आहे आणि त्याचं एज वाढत गेलं तर तेव्हा मात्र स्ट्रेंथ तुमची कमी राहते. तर त्यासोबतच एज ऑफ अ कॉन्क्रीट, कॉन्क्रीटचं एज जर वाढत असेल तर आपल्याला जसं माहिती आहे 7 डेजला 2/3 राहील, त्यानंतर 1 मंथला 1 राहील आणि 12 मंथ म्हणजे 1 इयर नंतर 20% स्ट्रेंथ इन्क्रीज झालेली असते. बट त्या ठिकाणी 20% जी ऍडिशनल स्ट्रेंथ आहे ती आपण डिझाईन मध्ये कन्सिडर करत नाही, त्याला आपण ऍज अ फॅक्टर ऑफ अ सेफ्टी म्हणून कन्सिडर करतो. त्यानंतर हार्डन प्रॉपर्टी मध्ये आणखी एक पॉईंट आहे तुमचा इलॅस्टिक कॉन्स्टंट. ह्या ग्राफ वरून जसं आपण सॉम मध्ये स्ट्रेस स्ट्रेन वरून हा कॉन्स्टंट डिटरमाइन करू शकतो किंवा डायरेक्टली हा फॉर्म्युला आहे 5000 √FCK. ग्रेड ऑफ द कॉन्क्रीट माहित असेल तर ग्रेड ऑफ द कॉन्क्रीटचा स्क्वेअर रूट घ्यायचं, 5000 मल्टिप्लाय करायचं, डायरेक्टली स्ट्रेंथ तुम्हाला समजणार आहे. इलॅस्टिक कॉन्स्टंट आणखी कशावर डिपेंड असतो? मॉइश्चर कंटेंटवर डिपेंड असतो, ऍग्रिगेटच्या क्वालिटीवर डिपेंड असतो, टेम्परेचरवर असतो. तर ह्या सगळ्या फॅक्टर्सवर तुमचा यंग्स मॉड्युलस जो काय आहे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी डिपेंड असणार आहे. त्यानंतर कॉन्क्रीटची आणखी एक हार्डन प्रॉपर्टी महत्वाची असते ती आहे क्रीप. तर क्रीप म्हणजे काय असेल की तुम्ही लोड कॉन्स्टंट ठेवला बट आज डिफॉर्मेशन बघितलं,
उद्या बघितलं परवा बघितलं म्हणजे टाइम डिपेंडेंट जी प्रॉपर्टी आहे विथ रिस्पेक्ट टू टाइम तुमचं डिफॉर्मेशन कंटिन्युअसली इन्क्रीज होत चाललेलं ऍट द कॉन्स्टंट लोड तर त्या प्रॉपर्टीला आपण क्रीप असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण क्रीप असं म्हणतो. आणि जर वेगवेगळ्या रिझनमुळे ड्यू टू द सम रिझन तुमचा व्हॉल्यूम डिक्रीज होत असेल कॉन्क्रीटचा कुठल्याही एका कारणामुळे, कारण माहीत नाही मला बट काही कारणांमुळे जर माझा व्हॉल्यूम कॉन्क्रीटचा डिक्रीज होत असेल तर त्याच प्रॉपर्टीला आपण श्रिंकेज असं म्हणतो. म्हणजे याचे वेगवेगळे रिझन असतात. जसं की प्लास्टिक श्रिंकेज म्हणजे काय की वॉटर जे आहे हे सुरुवातीचं लॉस झालं तुमचं, लॉस ऑफ वॉटर ड्यू टू द इव्हॅपोरेशन. फायनल सेटिंग झालं तुमचं, सगळं सेट केलं तुम्ही आणि त्यानंतर जे काही वॉटर इव्हॅपोरेट झालं त्यामुळे व्हॉल्यूम जो कमी झाला त्याला म्हणतात प्लास्टिक श्रिंकेज. म्हणजे हे सुरुवातीचं झालं. त्यानंतर पोअर्स मधलं जे काय छोटे छोटे पोअर्स होते त्यामध्ये जे वॉटर्स होते ते पण लॉस झालं तर ते त्याला म्हणतात आपण ड्राइंग श्रिंकेज. त्याला काय म्हणतो आपण ड्राइंग श्रिंकेज. काही कारणच माहित नाही मला, कारणच सांगता येत नाही आहे बट व्हॉल्यूम मात्र चेंज होत आहे, व्हॉल्यूम मात्र डिक्रीज होत आहे पण रिझन सांगता येत नाही. असं जे आहे जे ऑटोमॅटिकली होत आहे म्हणजे वॉटर तर तसंच आहे तरी सुद्धा व्हॉल्यूम चेंज होत आहे असं जे आहे त्याला म्हणतो आपण ऍटोजिनियस श्रिंकेज. त्याला काय म्हणतो आपण ऍटोजिनियस श्रिंकेज. आणि जो कार्बन डायऑक्साइड सोबत जे काय सराउंडिंग मध्ये कार्बन डायऑक्साइड आहे त्याच्यासोबत रिएक्शन होत आहे तुमच्या सिमेंट पार्टिकलची आणि त्यामुळे जे पार्टिकल्स बाहेर पडत आहेत आणि त्यामुळे जो व्हॉल्यूम डिक्रीज होत आहे त्याला म्हणतात कार्बोनेशन श्रिंकेज. जो कुणासोबत रिएक्ट होत आहे तुमच्या कार्बन डायऑक्साइड सीओ टू सोबत रिएक्ट होत आहे याला म्हणतो आपण कार्बोनेशन श्रिंकेज. तर अशा या वेगवेगळ्या तुमच्या जे काय तुमचे श्रिंकेजचे टाईप्स असतात. ह्या हार्डन प्रॉपर्टी झाल्या सगळ्या, ह्या डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट झाल्या. आता नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट म्हणजे काय, कॉन्क्रीटच्या सॅम्पलला म्हणजे जे एक्झिस्टिंग बिल्डिंग आहे डायरेक्टली एक्झिस्टिंग बिल्डिंगवर जर आपल्याला टेस्टिंग करायचं असेल तर तिथं आपण क्यूब बीम असं काय घेऊ शकत नाही, त्याला आपण डॅमेज करू शकत नाही. मग विदाउट डॅमेज ज्या टेस्ट केल्या जातात त्याला म्हणतो आपण नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग, जे एक्झिस्टिंग स्ट्रक्चरवर केले जातात. त्यासाठी ही सगळी नावं लक्षात ठेवा, रिमाउंड हॅम्बर असेल, रेझोनंट फ्रिक्वेन्सी मेथड असेल, पल्स व्हेलॉसिटी मेथड असेल, मॅच्युरिटी टेस्ट असेल, कॉन्क्रीट कोअर टेस्ट असेल, पुल आउट टेस्ट असेल, पेनिट्रेशन टेस्ट असेल आणि रेडिओ ऍक्टिव्ह मेथड असेल. तर ह्या सगळ्या तुमच्या एनडीटी टेस्ट आहे. तर हा सगळा पार्ट तुमचा हायड्रेशन जे काय तुमचा हार्डन प्रॉपर्टी जे आहेत त्याच्याशी रिलेटेड आहे. सो याचा आन्सर देण्याचा सर्वांनी आता ट्राय करा. साईज ऑफ अ टेस्ट स्पेसिमन फॉर फाइंडिंग मॉड्युलस ऑफ अ रप्चर इज, चला याचा आन्सर सांगा. मॉड्युलस ऑफ अ रप्चर जो आहे हा डिटरमाइन करण्यासाठी जी साईज यूज केलेली असते ही साईज काय आहे, 150 by 150 by 150, 150 by 150 by 700, 125 by 125 by 700 आणि 100 by 100 by 700. काय असणार या ठिकाणी 150 by 150 by 700 mm. अंडर कॉन्स्टंट लोड द क्रीप स्ट्रेन इन अ कॉन्क्रीट इज, अंडर कॉन्स्टंट लोड द क्रीप स्ट्रेन इन अ कॉन्क्रीट इज काय असेल सांगायचं आन्सर. जेव्हा तुमचा लोड कॉन्स्टंट आहे त्यावेळेला जी काय क्रीप तयार होत आहे ही काय असणार आहे, टाइम डिपेंडंट. काय असणार आहे तुमचं, टाइम डिपेंडंट. सो ऑप्शन ए जो आहे, ऑप्शन ए या ठिकाणी तुमचा करेक्ट असणार आहे. त्यानंतर कन्सिडर द फॉलोइंग स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट, यामध्ये तुम्हाला सिक्वेन्स सांगायचा आहे इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये, सगळ्यात मिनिमम कुठं असेल आणि मॅक्झिमम कुठं असेल असं सांगायचं आहे. चला सांगा सर्वांनी, सगळ्यात मिनिमम कुठं असते बघा, क्यूब स्ट्रेंथ, सिलेंडर स्ट्रेंथ, स्प्लिट टेन्साइल स्ट्रेंथ आणि मॉड्युलस ऑफ अ रप्चर. सो टेन्साइल स्ट्रेंथ 1/10 होती म्हणजे फक्त 10% होती. सो सगळ्यात कमी राहते तुमची टेन्साइल स्ट्रेंथ. त्यानंतर येतं मॉड्युलस ऑफ रप्चर, त्यानंतर येतं सिलेंडरची स्ट्रेंथ आणि त्यानंतर येतं सगळ्यात जास्त क्यूबची स्ट्रेंथ. सो 3421 3421 म्हणजेच काय असेल तुमचा जो डी ऑप्शन आहे, हा डी ऑप्शन तुमचा करेक्ट आहे. नेक्स्ट वन, कार्बोनेशन ऑफ अ कॉन्क्रीट ऑकर्स ड्यू टू द पेनिट्रेशन ऑफ, कार्बोनेशन कुणामुळे येत होतं, कार्बन डायऑक्साइड मुळे होत होतं. सो डी ऑप्शन जो आहे हा डी ऑप्शन तुमचा या ठिकाणी करेक्ट असेल. द स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट इज इन्फ्लुएन्स्ड बाय, तर स्ट्रेंथ कुणामुळे इन्फ्लुएन्स होते, साईज ऑफ टेस्ट स्पेसिमन यस, मॉइश्चर कंडिशन यस, रेट ऑफ लोडिंग यस. सो ऑल ऑफ द अबव. एक गोष्ट लक्षात ठेवा, रेट ऑफ लोडिंग जर तुम्ही वाढवलात तर त्या ठिकाणी स्ट्रेंथ पण तुम्हाला जास्त दिसते. त्यामुळे रेट ऑफ लोडिंगला सुद्धा कॉन्स्टंट ठेवलं जातं सगळ्या टेस्टमध्ये. स्टँडर्ड तुम्हाला रेट ऑफ लोडिंग म्हणजे एका मिनिटात किती लोड अप्लाय करायचं आहे हे पण फिक्स ठेवावं लागतं. त्यानंतर रेशो ऑफ अ टेन्साइल स्ट्रेंथ आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट इज अबाउट, चला याचं सांगा.
हे सांगितलं होतं मी तुम्हाला. टेन्साइल स्ट्रेंथ आणि कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ याचा रेशो किती असतो, याचा रेशो 1/10 असतो. काय असतो याचा रेशो? 1/10. सो सी ऑप्शन जो आहे हा सी ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल. चला आता शेवटचा पार्ट आणखी एक आहे यामध्ये, मला वाटलं हार्डन असेल लास्ट. आणखी एक पॉइंट आहे ऍडमिक्शरचा. तर बघा, कॉन्क्रीटच्या प्रॉपर्टीजला जर आपल्याला इम्प्रूव्ह करायचं असेल तर आपल्याला काही ऍडमिक्शर्स युज करावे लागतात. दोन टाईपचे ऍडमिक्शर्स असतात, एक असेल तुमचं केमिकल ऍडमिक्शर्स आणि एक असेल तुमचं मिनरल ऍडमिक्शर्स. सो केमिकल ऍडमिक्शर्स मध्ये काय राहतात, तुमचे जे काय ऍक्सिलरेटर्स असतील, रिटार्डर्स असतील, प्लास्टिसायझर्स असतील, सुपर प्लास्टिसायझर्स असतील आणि एअर एंट्रेनिंग एजंट्स असतील. तर हे सगळे काय तुमचे, तुमचे सगळे हे केमिकल ऍडमिक्शर्स आहेत. सो पहिलं जे आहे इथं या ठिकाणी दिसत आहे तुम्हाला वॉटर रेड्युसिंग किंवा प्लास्टिसायझर्स. तर हे काय करतात बघा, असं तुमचं स्ट्रक्चर असतं सुरुवातीला आणि हे सिमेंट पार्टिकलच्या मधी इथं कुठेतरी वॉटर जाऊन बसलेलं असेल, आपण एंट्रॅप्ड वॉटर असं म्हणतो. मग हे जे आहे हे तुम्हाला वर्कॅबिलिटीसाठी उपयोगाचं नसतं. मग जेव्हा आपण प्लास्टिसायझर्स वापरतो तर निगेटिव्ह चार्जेड असतात ते. सो इथं निगेटिव्ह चार्ज, इथं निगेटिव्ह चार्ज येतो आणि त्यामुळे ते रिपल्सिव्ह फोर्स तयार होतो. म्हणजे हे लांब जातात, हे असे जातात, हे असे गेलेत पार्टिकल सगळे. त्यामध्ये वॉटर होतं हे सगळं बाहेर पडलं, एंट्रॅप्ड वॉटर होतं ते सगळं बाहेर पडलं, त्यामुळे वर्कॅबिलिटी आपली वाढली. सिम्पल टेक्निक यामध्ये वापरलेली असते प्लास्टिसायझर्समध्ये. याचा डोस वाढवला तर सुपर प्लास्टिसायझर्स तयार होतात. हे सगळे एक्झाम्पल्स आहेत, लिग्नोसल्फोनिक ऍसिड, हायड्रॉक्सिलेट ऍसिड असेल तुमचं, हे सगळे जे आहे ते सगळे एक्झाम्पल. केमिकलची नावं लक्षात ठेवायची आहेत. यामध्येच लिग्नोसल्फेटला मॉडिफाय केलं तर सुपर सल्फेट, सुपर प्लास्टिसायझर्स. या ठिकाणी जे काय आपण वॉटर जे परसेंटेज जे आहे हे कमी करू शकतो तर ते किती असतात, 30%. आणि आधीच्या केसमध्ये जे काय आपण वॉटर रिड्यूस करू शकतो तर हे किती असतं, 5-10%. 10-15% पर्यंत आपण काय करू शकतो, वॉटर जे आहे या वॉटरला आपण रिड्यूस करू शकतो. त्यानंतर असतील तुमचे या ठिकाणी, या ठिकाणी असतील तुमचे, इथं लिहितो मी आता कारण त्या साईडच्या लिमिटेशनमुळे पुढचे पेजेस ऍड झाले नव्हते. तर यामध्ये जे असतात तुमचे ऍक्सिलरेटर्स. सो ऍक्सिलरेटर्स काय करतात, तुमच्या रेट जे काय असणार आहे तुमचं हायड्रेशन प्रोसेस, सेटिंग प्रोसेस, कॅल्शियम क्लोराईड जे आहे ते त्याला फास्ट करतात, त्यामुळे सेटिंग टाइम कमी होतो आणि लवकर सेट होऊन जातं. हे नको असेल आपल्याला, सेटिंग स्लो करायचं असेल तर रिटार्डर्स वापरायचं. ग्लुकोज असेल, शुगर असेल, जिप्सम असेल, हे रिटार्डरचे काम करतात. हे कोणाचं काम करतात, रिटार्डरचं काम करतात, हे रिटार्डरचं काम करतात. सो अशा पद्धतीनं हे ऍक्सिलेटर्स असतील. आणि एअर एंट्रेनिंग मगाशी सांगितलं मी तुम्हाला, एअर एंट्रेनिंग काय करतात, एअर पार्टिकल्स, एअर बबल्स काय करतो आपण त्यामध्ये इंट्रोड्यूस करतो. म्हणजे इंट्रोड्यूस केल्यामुळे काय होतं की तुमचं बॉल बेअरिंग स्ट्रक्चर तयार होतं, ल्युब्रिकेशन इफेक्ट मिळतो आपल्याला. सो त्यामुळं वर्कॅबिलिटी आणखी चांगली होते. सो एअर एंट्रेनिंग सुद्धा वर्कॅबिलिटी इम्प्रूव्ह करण्यासाठीच वापरतात. हे सगळे झाले केमिकल. त्यानंतर मिनरल कुठले कुठले असतात, मिनरलची नावं लक्षात ठेवा. फ्लाय ऍश असेल, त्यामध्ये सी टाईप असतो, एफ टाईप असतो. म्हणजे जर सिमेंटिशियस प्रॉपर्टी असतील, सी टाईप नसतील तर एफ टाईप. त्यानंतर ग्राउंड ग्रॅन्युलेटेड ब्लास्ट फर्नेस स्लॅग GGBS असतं. त्यानंतर मेटाकोलाईन असतं, ठीक आहे. त्यानंतर वेगवेगळ्या टाईपच्या स्लॅग असतात, राईस हस्क ॲश असतं, वेगवेगळ्या टाईपच्या ॲश असतात, ठीक आहे. सो हे सगळे काय तुमचे मिनरल ॲडमिक्शन, जे पोझोलेनिक मटेरियल म्हणून काम करतात, ज्यांच्याजवळ सुरुवातीला कुठल्याही सिमेंटिशियस प्रॉपर्टी नसतात, बट ते जेव्हा सिमेंट सोबत ऍड केले जातात तर तेव्हा मात्र ते सिमेंटिशियस प्रॉपर्टी देतात. तर अशा सगळ्यांना काय म्हणतो आपण, हे सुद्धा काय राहतात, फाईन असतात, त्यामुळे हे सुद्धा ल्युब्रिकेशनला मदत करतात, वर्कॅबिलिटी इम्प्रूव्ह करतात. तर हे असे सगळ्या टाईपचे तुमचे हे ऍडमिक्शर्स असतात. तर अशा पद्धतीने आपण पूर्ण कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीचा जो महत्वाचा जो पार्ट आहे, आय थिंक फक्त यामध्ये एकच पॉईंट नाही आहे, तो आहे मिक्स डिझाईनचा. तर तो आपण बघू एका स्पेशल सेशन मध्ये IS कोड शी रिलेटेड जे काय आहे हे कव्हर करण्याचा ट्राय करू. आज जे आहे ते इथंपर्यंत ज्यावर मॅक्झिमम क्वेश्चन्स आलेले आहेत, ज्यावर तुमच्या एक्झामिनेशन मध्ये येऊ शकतात असे सगळे पॉइंट, जसे की सिमेंट असेल, सिमेंटचं कंपोजिशन असेल, सिमेंटचे टाईप्स असतील, सिमेंटच्या टेस्ट असतील, ऍग्रिगेटचं क्लासिफिकेशन असेल, ऍग्रिगेटच्या टेस्ट असतील, फ्रेश कॉन्क्रीट असेल, हार्डन कॉन्क्रीट असेल, ऍडमिशन्स असतील, असे सगळे पॉईंट्स आपण या एका सेशनमध्ये महा मॅरेथॉन सिरीजमध्ये आपण कव्हर केलेले आहेत. सो आय होप तुमच्या बऱ्याचशा गोष्टी यामध्ये रिवाईज झालेल्या असतील, काही बऱ्याचशा गोष्टी नवीन समजल्या असतील आणि क्वेश्चनची चांगल्या पद्धतीनं प्रॅक्टिस झालेली असेल. तर नक्की तुम्हाला सेशन आवडला असेल तर
तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. परत एकदा आपण अशाच पद्धतीने या महामॅरेथॉन सेशनमध्ये लवकरच पुढच्या सब्जेक्टमध्ये सर्विंग या सब्जेक्टमध्ये लवकरच आपण भेटू, जेणेकरून तुमच्या दोन्ही एक्झामिनेशनसाठीचे जे महत्त्वाचे टॉपिक्स आहेत ते आपण ह्या महामॅरेथॉन सिरीजमधून कव्हर करण्याचा ट्राय करू. ठीक आहे, तर मग आणखी काय कुणाला बोलायचं असेल, काय विचारायचं असेल तर 2 मिनिटांमध्ये तुम्ही इथं चॉट ऑप्शनमध्ये विचारू शकता. अदरवाइज वी विल स्टॉप हियर. यस यस, थँक्यू श्रीरंग, थँक्यू श्रुती. ठीक आहे, जे रेकॉर्डेडमध्ये बघतील सेशन नक्की लाईव्हमध्ये येण्याचा ट्राय करा. रेकॉर्डेडपेक्षा लाईव्हमध्ये फास्ट होऊन जाईल, चांगल्या पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन आन्सरची प्रॅक्टिस होऊन जाईल. सो जे रेकॉर्डेडमध्ये बघतील नंतर त्यांनी नक्की पुढच्या सेशन लाईव्ह बघण्याचा ट्राय करा. ठीक आहे, तर लवकर तुमची डेट येईल लवकरच जिल्हा परिषदची, कधीही येऊ शकते. कारण 8 दिवस आधी सांगणार एवढंच त्यांनी सांगितलेलं आहे. जसं आता त्यांनी एक्झामिनेशन सांगितलेलं आहे बघा, 8 दिवस आधीच सांगतात, तर तुमचीही 8 दिवस आधीच येईल. सिक्वेन्स जर बदलला तर तुमची एक्झामिनेशन आधी होऊ शकते. ठीक आहे, त्यामुळं तयारीत राहा, रिव्हिजन मोड ऑनच ठेवा. नवीन पॉईंट शक्यतो आता काही करू नका, जास्तीत जास्त फक्त रिव्हिजन, MCQ प्रॅक्टिस आणि टेस्ट, मॉक टेस्टवर जास्तीत जास्त भर द्या. ठीक आहे, तर आपले या भरतीसाठी बरेचसे प्रोडक्ट आपले अवेलेबल आहेत, तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा. टेस्ट सिरीज तुम्ही तिथून परचेस करू शकता, फॉर्म्युला रिव्हिजनसाठी किंवा डेफिनेशन शीट तुम्ही यूज करू शकता. आणि तुम्हाला यामध्ये काही मदत लागली तर आमच्यासोबत तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. गुगल फॉर्मची लिंक सुद्धा दिलेली आहे, तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही आमच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता. ठीक आहे, उद्याचं टायमिंग जे आहे हे उद्या समजेल तुम्हाला मॉर्निंगला, टेलिग्रामला लवकरच शेड्यूल येईल. ठीक आहे, पुढचं जे काय शेड्यूल असेल, सब्जेक्ट असेल आणि त्याचं जे काय शेड्यूल आहे ते टेलिग्रामला आपल्या इन्फिनिटी MPSC सिव्हिलला जॉईन करा, तिथं तुम्हाला नक्की मिळेल. ठीक आहे, तर मग चला, सर्वांना गुड नाईट. सर्वांनी चांगल्या पद्धतीने रिव्हिजन करत राहा.